press the bell icon on the YouTube app and never miss another update from the Unique Academy. नमस्कार. सर्वप्रथम मी इंद्रजित यादव द युनिक अकॅडमीच्या वतीने आपणा सर्व स्पर्धा परीक्षार्थींचं आजच्या या चालू घडामोडी विषयक विशेष कार्यशाळेसाठी हार्दिक आणि मनकपूर्वक स्वागत करतो. अर्थातच औपचारिकता हा मुद्दा थोडासा या ठिकाणी गौण असतो, पण तरी देखील एक दोन महत्त्वाच्या बाबी ज्या इथं नमूद कराव्याशा वाटतात आणि त्यात अधिक वेळ घेणार नाही आहे. थोडक्यातच स्वरूपात मी माझं प्रास्ताविक संपवणार आहे आणि नंतर लगेचच आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. सो युनिक अकॅडमीचा जर का विचार केला तर युनिक संस्थेच्या माध्यमातून गेल्या 13 वर्षापासून सातत्यपूर्वक स्पर्धा परीक्षांमध्ये संशोधनपूर्वक असं काम जे आहे ते चालू आहे. त्यातला पहिला किंवा 2-3 मुद्दे या ठिकाणी ठळक नमूद करावेसे वाटतात. पहिली गोष्ट म्हणजे क्लासरूम टीचिंग. सो क्लासरूम टीचिंगचा विचार केला तर 1 वर्ष 6 महिने किंवा 1 महिने किंवा 3 महिने या पद्धतीचे वेगवेगळे UPSC आणि MPSCचे फाउंडेशन कोर्सेस असतील किंवा इतर कोर्सेस असतील, तर त्या माध्यमातून क्लासरूम टीचिंग जे परीक्षाभिमुख असेल आणि विद्यार्थ्यांची संकल्पनात्मक तयारी जी आहे ती व्यवस्थित पद्धतीने व्हावी या दृष्टिकोनातून ते केलं जातं. दुसरा महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे क्वालिटी स्टडी मटेरियल किंवा क्लास नोट्स ज्याला म्हणूयात, अद्ययावत सखोल आणि सविस्तर अशा स्वरूपाचं आणि परीक्षांना समोर ठेवून अशा स्वरूपाचं स्टडी मटेरियल जे आहे ते बनवलं जातं. आणि या व्यतिरिक्त एक सर्वात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे टेस्ट सिरीज. सो पूर्व आणि मुख्य परीक्षेचा विचार केला तर जो सर्वात महत्त्वाचा एरिया आहे, कारण आपण डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात वाचतो आणि ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची आपली टेस्ट सिरीज आपली परीक्षा पद्धती आहे, तर त्या अनुषंगाने टेस्ट सिरीज ज्याच्यामध्ये यावर्षी आम्ही एक इनोव्हेशन आणलेलं आहे की आयोगाच्या धर्तीवरतीच बायलिंगल स्वरूपात म्हणजे मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये ती टेस्ट सिरीज जी आहे ती उपलब्ध करून दिलेली आहे, ज्यामुळे तुम्हाला परीक्षेच्या पूर्वी वेळेचे नियोजन असेल किंवा स्वमूल्यमापन असेल किंवा अभ्यासात आपल्या नेमकी परीक्षा विमुक्ता आहे की नाही तर हे चेक करण्यासाठी एक आपण म्हणूयात की आयोगाच्या आधीची रंगीत तालीम या स्वरूपात ती टेस्ट सिरीज उपयोगी पडताना दिसते. आणि चौथा सर्वात महत्त्वाचा या ठिकाणी मुद्दा आहे तो म्हणजे मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये UPSC आणि MPSC साठी संदर्भ साहित्य उपलब्ध करून देणं. खरं तर आज भाषा हा न्यूनगंड राहिलेला नाहीये, तरी देखील मराठीमध्ये संशोधनपूर्व दर्जेदार अशा अभ्यास साहित्याची निर्मिती जी आहे ती युनिक अकॅडमीच्या वतीनं माध्यमातून वेगवेगळ्या परीक्षा डोळ्यासमोर ठेवून अगदी नवीन परीक्षा त्यांचे बदललेले सिलेबस असतील किंवा अपकमिंग काही परीक्षा मग त्यात महिला बालकल्याण सारख्या परीक्षा असतील तर त्या सगळ्या बाबी लक्षात ठेवून त्याच्या परीक्षाभिमुख अभ्यास साहित्य संदर्भ साहित्य बनवण्यामध्ये भर आहे. महत्त्वाचा भाग कार्यशाळा आहे. सो त्या कार्यशाळांच्या माध्यमातून हे नियोजन केलं जातं. सो सर्वप्रथम मी आजच्या कार्यशाळेच्या बाबतीतले 2 भाग स्पष्ट करतो म्हणजे त्या भागांमध्ये स्पष्टता येईल. सो आज 2 व्याख्यानं एकंदरीत तुमच्यासाठी युनिक अकॅडमीतर्फे आयोजित करण्यात आलेली आहेत. त्यातलं पहिलं व्याख्यान जे असेल ते माननीय मनोहर भोळे सरांचं असेल. अगदी आपण आता परीक्षेच्या उंबरठ्यावरती आहोत आणि मला वाटतंय 1 महिनाभरापूर्वी सरांनी परीक्षेच्या 1 महिना आधी काय नेमकं नियोजन असलं पाहिजे याच्या संबंधी एक युट्यूबवरती व्हिडिओ आपण युनिक अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला होता. आणि अगदी आता परीक्षेच्या उंबरठ्यावरती असताना नेमक्या काय चुका टाळल्या पाहिजेत किंवा इतर काही बाबी असतील तर त्याच्याविषयी माननीय मनोहर भोळे सर जे आहेत ते तुमच्याशी संवाद साधतील. आणि त्याच्यानंतर लगेचच देवाचा रोल सर आहेत तर ते तुम्हाला जी टेस्ट दिलेली आहे मगाशीच एक सूचना सांगण्यात आलेली होती की त्या टेस्टवरती आधारित डिस्कशन असेल आणि त्यात परीक्षाभिमुख वेगवेगळ्या मुद्द्यांची चर्चा जी आहे जे मुद्दे तुम्हाला कंबाईनसाठी असतील किंवा राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी असतील तर ते महत्वाचे ठरतील तर त्याच्यावरती सखोल चर्चा जी आहे तर ती होईल. सर्वप्रथम आपण काही मान्यवरांचं इथं उपस्थित मान्यवरांचं स्वागत जे आहे ते करणार आहोत. सर्वप्रथम माननीय मनोहर भोळे सर, भोळे सरांबद्दल बोलायचं झालं तर राज्यसेवा बॅचचे आपले समन्वयक आणि एकाच शब्दामध्ये मी फक्त त्यांच्याबद्दल बोलतो ते म्हणजे टॉपरचे गॉडफादर.
दॅट्स ऑल. मला वाटतंय हा शब्द या ठिकाणी मोर दॅन सफिशियंट आहे सरांबद्दल बोलायला. मी माननीय देवा जाधवर सरांना विनंती करतो की त्यांनी मनोहर भोळे सरांचा सत्कार करावा. ज्या लेक्चरसाठी तुम्ही आलेला आहात, दुसरे आपले वक्ते जे आहेत देवा जाधवर सर, खरं तर कौतुक वाटतं. म्हणजे आज सिटीजन सेंट्रिक गव्हर्नन्स वगैरे असं काहीतरी तुम्ही योजनामध्ये वगैरे वाचत असता आणि त्यातली एक बाब असते ती म्हणजे शासन तुमच्या दारी. आणि खऱ्या अर्थानं ह्या चालू घडामोडीचं जे काही ज्ञान आहे ते आज महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये, मग मला वाटतं आमचं इंटरॅक्शन बऱ्याच वेळा होत असतं. मागच्या वर्षी सरांनी सगळे जिल्हे टार्गेट केले, मागच्या वर्षी सगळे तालुके टार्गेट केलेले आहेत आणि असा संपूर्ण महाराष्ट्र, अगदी ग्रामीण महाराष्ट्रामध्ये त्या विद्यार्थ्यांपर्यंत या अशा ओपन सेमिनारच्या माध्यमातून सर जाण्याचं काम करत असतात. म्हणजे सूर्यमालेतला एकमेव तो असा आपण म्हणूयात की ग्रह आहे की जो सगळ्या ग्रहांना प्रदक्षिणा घालून येत असतो आणि त्या माध्यमातून एक अभ्यासपूर्ण अशा पद्धतीचं इंटरॅक्शन जे आहे ते विद्यार्थ्यांबरोबर ते अगदी साधत असतात. म्हणजे मला सकाळीच सर सांगत होते की काही विद्यार्थी जे आहेत ते चंद्रपूरवरून आलेले आहेत. मागच्या वर्षी असाच एक कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतलेला होता, त्याच्यात पालघरवरून वगैरे विद्यार्थी आलेले होते. आणि तुम्ही जर का युट्यूबवर कार्यक्रम जर का बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की युट्यूबला या कार्यक्रमाचे व्ह्यूज जवळपास 1 ते 1.5 लाखाच्या आसपास आहेत. म्हणजे आज त्या माध्यमातून देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होताना दिसत आहे. आणि इथं फॉल्स क्लेम नाही पण खरोखर तुम्ही ते लेक्चर चेक करू शकता आणि परीक्षेत आलेले प्रश्न बघू शकता. 5 ते 6 प्रश्नांचा, म्हणजे मी अतिशयोक्ती करणार नाही की आमच्या लेक्चर मधून 20 प्रश्न जसेच्या तसे आले किंवा 10 प्रश्न जसेच्या तसे आले, पण 5 ते 6 प्रश्नांचा तरी डायरेक्टली संदर्भ, मग ते मागचं लेक्चर जे आपलं कंबाईनच्या पूर्वपरीक्षेच्या आधी झालेलं होतं तर त्याच्यामध्ये संदर्भ लक्षात घेतलेला आपल्याला दिसतो. तर अशा देवाचा दोर सरांचं स्वागत भारत हातेकर सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर ओम खरात सर आणि मनोहर पवार सर, जे पुस्तकांच्या स्वरूपात तुमच्याशी संवाद नेहमीच साधत असतात, राज्यसेवा सराव प्रश्न संच हे एक त्यांचं पुस्तक आहे, त्याचबरोबर नुकतंच सर्व राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा GS सिलेबस एकत्रितरित्या तुम्हाला वन स्टॉप सोल्युशन म्हणून GS मॅन्युअल स्वरूपाचं पुस्तक आणि आज ज्या पुस्तकाचं प्रकाशन केलं जात आहे ते म्हणजे करंट प्रॅक्टिस जे 555 प्रश्नाचं पुस्तक आहे. तर या पुस्तकांचे लेखक तर मी भारत हातेकर सर आणि अशोक गायकवाड सर यांना विनंती करतो की त्यांनी ओम खरात सर आणि मनोहर पवार सर यांचं स्वागत करावं. बाबूराव पडळकर सरांचं स्वागत भारत हातेकर सरांनी करावं असे मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर द युनिक अकॅडमी चिंचवड ब्रँचचे समन्वयक राजू मेढे सर यांचं स्वागत अशोक गायकवाड सर यांनी करावं. त्याचबरोबर नागेश शिंदे सर यांचं स्वागत भारत हातेकर सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सो मी मगाशी एक चौथा मुद्दा या ठिकाणी सांगितलेला होता की सखोल स्वरूपातलं असं अद्ययावत संदर्भ साहित्य जे आहे ते विद्यार्थ्यांना युनिक अकॅडमीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलं जातं आणि त्याचाच एक भाग म्हणून आज 2 पुस्तकांचं प्रकाशन जे आहे ते आपण घेत आहोत. तर त्यातली दोन्ही पुस्तकं म्हणजे चालू घडामोडीचं सेमिनार आणि चालू घडामोडीचीच 2 पुस्तकं वेगळ्या धाटणीची थोडीशी पब्लिश होत आहेत, हा एक दुग्धशर्करायोगच म्हणूयात आपण. तर त्यातलं पहिलं जे पुस्तक आहे करंट प्रॅक्टिस, जवळपास 555 प्रश्न तुम्हाला पर मंथ वेगवेगळ्या विषयावरती उपघटकनिहाय वर्गीकरण करून ते तुम्हाला उपलब्ध करून दिले जातात. मागच्या महिन्यामध्ये त्याची पहिली आवृत्ती पब्लिश झालेली आहे आणि या महिन्यामध्ये त्याची दुसरी आवृत्ती जी आहे ती आपण पब्लिश करतोय. त्याच्यामध्ये जवळपास 11 ते 12 उपघटकांमध्ये वर्गीकृत केलेले प्रश्न जे आहेत ते आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि दुसरा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे किंवा महत्त्वाचं पुस्तक आहे ते म्हणजे Unique+10, ज्याच्यामध्ये आयोग ज्या पद्धतीनं प्रश्न विचारतोय त्या पद्धतीनं उपघटकनिहाय 13 उपघटकांमध्ये वर्गीकृत केलेलं, त्याचबरोबर 2013 ते 2017 राज्यसेवा असेल किंवा PSI/STI/ASO कंबाईनची परीक्षा असेल तर याच्यामध्ये चालू घडामोडीवरती ज्या पद्धतीनं प्रश्न विचारले जातात त्याचं अनालिसिस आणि त्या अनालिसिसच्या स्वरूपात स्पष्टीकरणात्मक काही आपण असं म्हणूयात की आयोगाच्या धर्तीवरती रचना केलेले प्रोटोटाईप्स असलेले प्रश्न
अशी दोन पुस्तकं जी आहेत तर ती आज आपण प्रकाशित करत आहोत आणि ती विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होताना दिसत आहेत. तर मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी त्या पुस्तकांचं प्रकाशन करावं. यानंतर तुम्ही ज्या अटेंटिव्हनेसने इथं बसलाय, तुम्हाला अटेन्शन प्लीज म्हणण्याची गरज नाही. ज्या राजमुद्रेसाठी तुम्ही अविरत प्रयत्न करताय, तर ज्या अभ्यासामध्ये परिपूर्णता येण्यासाठी आणि तुम्हाला अधिकारी होण्यासाठी मी माननीय भोळे सरांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. व्यासपीठावरचे माझे सगळे मित्रमंडळी आणि सगळ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी देवाजींच्या आणि आमच्या मैत्रीला 15 वर्ष पूर्ण झाली. त्यांचा खूप आग्रह होता कार्यक्रमाला आम्ही यावं सगळ्यांनी. खरं म्हणजे हा कार्यक्रम हा त्यांचा आहे, कारण आजच्या या कार्यक्रमातून तुम्हाला काही 4 प्रश्न परीक्षेत आले, तुम्ही 5 झाले आणि एका पुढच्या प्रक्रियेत जावे हा एक उद्देश. पण त्यांनी आम्हाला सांगितलं की आजच्या कार्यक्रमामध्ये बोलायचं. मी फक्त एक थोडा वेळ तुमच्याशी बोलणार आहे आणि तो विषय असेल की या काळामध्ये काय करायला पाहिजे, सेल्फ मॅनेजमेंट. एक असा विषयावर बोलणार आहे जे की स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना खूपच डेंजर वाटतो. आयुष्यात सेटल झाल्यानंतर त्याच्याकडे मागं फिरून पाहताना खूप हसायला येते, ते म्हणजे या काळातलं टेन्शन. या काळात तुम्ही काय करावं, सेल्फ मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो, तर त्या सेल्फ मॅनेजमेंटवर एक थोडा वेळ बोलू की कदाचित त्याच्यामुळे तुमचे काही प्रश्न वाढू शकतील. कारण बऱ्याचदा असं होतं बघा की आपण एखादी परीक्षा देऊन येतो, आल्यानंतर 7-8 दिवसागणिक आपला एक प्रश्न वाढत जातो. 7-8 दिवसाला असं वाटते अरे गड्या येणारे 10-12 प्रश्न सहज चुकले. 10 प्रश्न म्हणजे साधारणतः 20-25 मार्क. अभ्यास करून जो माणूस नापास होतो तर तो फक्त या सेल्फ मॅनेजमेंटमुळं होतो. सेल्फ मॅनेजमेंट म्हणजे काय, ते या काळातलं टाईम आणि स्ट्रेस मॅनेजमेंट कसा करायचा नेमका. एक 2-3 टप्प्यात बोलू आपण की आजपासून परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत काय करायचं, त्या दिवशी काय करायचं आणि परीक्षेच्या दिवशी काय करायचं. बघा, टेन्शन तर नक्की येणार असं कोणीच नाहीये की ज्याला टेन्शन नाही. विद्यार्थी तर त्याला कधीच अपवाद नसतो. परीक्षा म्हणलं की टेन्शन नक्की आहे ना. या टेन्शन येण्याची काही कारण आहेत, कारण आपण हे सगळ्या आयुष्याच्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी बाजूला ठेवून या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतो. आयुष्य निर्मितीच्या प्रक्रियेत आहे आपण. एक मनाला असा प्रश्न पडतो ना की यावेळेस नाही झालं तर कसं. टेन्शन येते ते एकच प्रश्नामुळे येते. फक्त टेन्शन जर आलं तर थोडं 1-2-3 गोष्टी मनाला नक्की सांगा. एक, टेन्शन बऱ्याचदा येतं कसं हा एक मुद्दा सांगतो, नंतर या 2-3 गोष्टी बघू आपण. काय होतं, आपण या काळामध्ये सगळं आठवून बघायला बघतो, या विषयाचं, त्या विषयाचं, त्या विषयाचं, त्या विषयाचं. कधी आठवते, कधी नाही आठवत, कधी आठवते, कधी नाही आठवत, मग लगेच टेन्शन लागलं कसं होईल. आता जर तुम्हाला एखाद्या वेळेस आठवत नसेल, पटकन लक्षात येत नसेल आणि त्याच्यामुळे जर टेन्शन येत असेल, तर मनाला नक्की सांगा की परीक्षेत आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, तिथे काही रिकाम्या जागा नाही भरायची, आठवेल ना. 1-2-3 मुद्दे लक्षात ठेवून घ्या. ऑप्शन दिलेले असतात म्हणायचं काही काळजीचं कारण नाही. दुसरी गोष्ट, मनाला हे नक्की सांगा की MPSC मध्ये पास होण्यासाठी कधी 100% लागत नाही. बऱ्याचदा काय होते, आपण सगळ्याला सगळं आठवून पाहतो ना, हे आठवलं पाहिजे, ते आठवलं पाहिजे, ते आठवलं पाहिजे, ते आठवलं पाहिजे. कसं काय आठवण? तुम्ही बघा, मागच्या काही वर्षाच्या मेरिटचा विचार करा. एकदा 125 होतो, एकदा 153 होतं, गेल्या वर्षी 189. 50%च्या वर गेलं का? नाही. तुम्ही सांगा
की साधारणतः मी 70% आसपास मला आलं पाहिजे आणि परीक्षेत 50% उतरलं पाहिजे, तुम्ही आनंदात पास व्हाल. त्याच्यामुळे कोणतीही परीक्षा हे तुमच्या यशासाठी 100% मागत नाही. ही गोष्ट जरी तुम्ही लक्षात ठेवली खूप तुम्हाला रिलॅक्स वाटेल. आणि एक तिसरा मुद्दा मित्र, की आता नाही म्हणलं तरी 4 परीक्षा आहेत तेवढ्यात, बरोबर आहे ना माझं म्हणणं, 4 परीक्षा आल्या. त्याच्यामुळे एखाद्या परीक्षेमध्ये काही कमी जास्त झालं तर एक परीक्षा म्हणजे काय माणसाचं आयुष्य असू शकत नाही. ठीक आहे, पुन्हा हे नाही दुसरी, आयुष्यात पर्याय उपलब्ध असले ना की माणसाला कॉन्फिडन्स खूप चांगला राहतो. आता 2-4 परीक्षा आहेत, त्याच्यामुळे एखादा पेपर अवघड गेला तर उगाच मनाला लावून घेऊ नका. काही जण खूपच मनाला लावून घेतात, लगेच गावाकडं एखादा 2 महिने परत परीक्षा जवळ, अरे लगेच दुसरी परीक्षा आली आपली, नाही का. त्याच्यामुळे जेव्हा तुमची परीक्षा संपेल काही विचार डोक्यात नका घेऊ, डायरेक्ट दुसऱ्या परीक्षेचा त्या दिवशी परीक्षेहून आल्यानंतर अभ्यास सुरू करा. हे 2-3 मुद्दे ज्याच्यामुळे तुम्हाला थोडं स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी मदत होईल. आता एक दुसरा मुद्दा आपल्या व्याख्यानाचा, की आजपासून तुम्ही काही काळजी घ्यायला पाहिजे. कोणती काळजी घ्यायला पाहिजे, एक मुद्देसूद सांगतो मी. एक, की नवीन साहित्य काहीच नाही वाचायला पाहिजे. कारण बऱ्याचदा काय होतं या काळामध्ये, कोणीतरी मित्रमंडळी आपल्याला नवीन पुस्तक आणून देतो, वाचलं का विचारतो, त्याने वाचलेलं नसते आपल्याला देत असतो. काल काही मुलं बाहेर गावून मला भेटायला आले होते, ते म्हणले की आमचे मित्र आम्हाला काही प्रश्न विचारतात, याचं उत्तर सांग, त्याचं उत्तर सांग, त्याचं उत्तर सांग, नाही आलं की आम्हालाच टेन्शन येते म्हणले. मी म्हणलं त्यांना तुम्ही असे 10-12 प्रश्न काढून ठेवा, त्यांना एक विचारलं की तुम्ही 2 विचारायचे. तसं नाही, या काळात नवीन काही वाचायचं नाही. आणि दुसरी एक महत्त्वाची काळजी घ्यायची, ती म्हणजे कॉन्फिडन्स लूज होऊ द्यायचं नाही. कॉन्फिडन्स लूज करणारा किती जवळचा मित्र असो, मैत्रीण असो, कोणी असो, नातलग असो, सगळ्यांपासून दूर. सगळ्यांना सांगा परीक्षा झाली की नक्की भेटतो. कारण तुम्ही बघितलं असेल की जे लोक शांत चित्तानं बऱ्याचदा एखाद्या घटनेला सामोरं जाईल, एखादं मॅचचं उदाहरण घ्या तुम्ही, क्रिकेट मॅचचं घ्या, कशाचंही घ्या, जेव्हा ते शांत असतात ना तर परफॉर्मन्स चांगला देऊ शकतो. आणि ते शांत राहण्यासाठी तुम्हाला कॉन्फिडन्स ही अत्यावश्यक बाब आहे. नवीन काही वाचायचं नाही, कॉन्फिडन्स अजिबात लूज होऊ द्यायचं नाही. आणि रिव्हिजनला अत्यंत प्राधान्य द्यायचं. रिव्हिजन म्हणजे काय, वाचलेलं अभ्यास साहित्य सतत सतत परत वाचणं म्हणजे रिव्हिजन. या 2-3 काळजी आणि तिसरी चौथी एक महत्वाची काळजी, तब्येतीची काळजी नक्की घ्या. काहीतरी सांगतायत ना की सूर्यदेव आपल्या डोक्यावर आहेत, तब्येतीची काळजी नक्की घ्या. कारण बऱ्याचदा काही मुलं असं करतात ना की रात्री बेरात्री जागणं, सकाळी लवकर उठणं, काही काही जण रात्री 2-3 वाजेपर्यंत जागणार, सकाळी परत 4-5 उठून, असं नाही अभ्यास होत. एक कानशिलाला बंदूक लावून कुठं शांततेची बोलणी होते का? यू फॉलो युअर रुटीन शेड्यूल. एकदम जसं तुम्ही दररोज लायब्ररीत अभ्यास करता त्या पद्धतीनं तुमचा अभ्यास झाला. स्थित प्रज्ञे राहा, शांत एकदम. सांगा की ही परीक्षा ही एक संधी आहे, संकट नाही. तब्येतीची काळजी खूप घ्या, आजारी नाही पडले पाहिजे. खूप रात्री बेरात्री जागरण नका करू. या काही काळजी सांगितल्या तुम्हाला सहज. परीक्षेच्या आदल्या दिवशी जर कोणाचे बाहेर वगैरे सेंटर असतील तर ते आदल्या दिवशी सेंटर बघून, म्हणजे तुम्ही जाणून घ्या की तुम्हाला कसं जावं लागेल, कुठून जावं लागेल, कोणी सोडण्यासाठी आहे का, मोटरसायकलवर वगैरे गेले तर तेही काळजी घ्या. सेंटरला खूप व्यवस्थित जायला वेळ किती लागेल, व्यवस्थित पोहोचा दुसऱ्या दिवशी सकाळी. मी अगोदरच बोललो की आपण जास्त वेळ तुमचा मी घेणार नाही, पण काही महत्त्वाच्या गोष्टी सांगेल. तर त्याच्यातली ही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता परीक्षेचा दिवस. तुमच्या कष्टाची चाचणी. आजपर्यंत जे काही केलं ते
परत आपले तेच तीन नियम परीक्षेत ऑप्शन दिलेले असतात, घाबरायची गरज नाही. कोणतीही परीक्षा पास व्हायला 100% लागत नाही. आणि एक परीक्षा एक आयुष्य असू शकत. शांत राहा, एकदम नाश्ता वगैरे करून घ्या सकाळी परीक्षेच्या याच्यात गेल्यानंतर. आता तुम्हाला उदाहरण सांग, बऱ्याचदा काय होतं, परीक्षा झाली की 2-3 दिवसानंतर आम्हाला फोन यायला लागतात. काय, कोणी म्हणते सर माझं हे चुकलं, कोणी म्हणते ते चुकलं, कोणी म्हणते सिरीज चुकली, कोणी म्हणते नाव काही लिहायचं राहिलं, कोणी म्हणते ते कोड काहीतरी चुकीचा हे केलं. हे असं नाही झालं पाहिजे का? एका गांभीर्याने करा हे सगळं. त्याच्यासाठीच तुम्हाला तो अगोदरचा अर्धा तास दिलेला आहे. शांत चित्तानं जे आहे ते आदल्या दिवशीच, तुम्ही परीक्षेला जायच्या आदल्या दिवशी तुमची पेन पेन्सिल काय काय तुम्हाला लागतंय ते साहित्य सगळं एका तुमची घालण्याच्या शर्टमध्ये ठेवून द्या. दुसऱ्या दिवशी व्यवस्थित रीतीनं वर्गात गेले की ही प्रायोरिटीज पूर्ण करायची. हे सगळं झालं नाही का, बऱ्याचदा असं होतं ना की इथं काही मुलं वाद घालतात कोणासोबत, इन्व्हिजिलेटर सोबत वगैरे सुद्धा वाद होतो, बाजूच्या एखाद्या मुलासोबत होतो, कशा, कारण खूप कमी असतात. आत्ताच आमचा एक विषय झाला की माणूस जास्त आनंदात असला तर किंवा जास्त टेन्शनमध्ये असला तर बिनधास्त बोलतो. आनंदात असलं तरी एकदम बिनधास्त बॅटिंग, टेन्शनमध्ये असलं तरी काहीतरी वेगळंच होतं. तर तुम्ही टेन्शनमध्ये असल्यामुळं कदाचित एखाद्या वेळेस असं वर्गात काही झालं, कोणाला पेपर लवकर दिला काय, तुम्ही काही नका करू, शांत बस. हे सगळं झालं, तुमच्या हातात पेपर आला, निवांत बसा, पेपर सुरू करा. पेपर सुरू करताना काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो तुम्हाला. आता फक्त एक गोष्ट व्हिज्युअलाइज करा, त्या दिवशी ते दिनेश कार्तिकनं मारलेला सिक्स कितव्या बॉलवर मारला होता, पहिल्या शेवटच्या, बरोबर आहे ना, शेवटच्या काहीतरी आपल्याला रन लागत होते जिंकायला. तर ही एक प्रवृत्ती आहे. नेमकं काय आहे हा प्रकार ते मी शेवटला सांगतो, फक्त आता त्याचं थोडस तुम्ही डोळ्यापुढे ठेवा. बघा, आता परीक्षा पेपर तुमच्या हातात आल्यानंतर इथं एक इंग्रजीमध्ये छान वाक्य आहे की डोंट रिॲक्ट विथ क्वेश्चन पेपर. सोपाला खुश नका होऊ, अवघडाला नाराज नका होऊ. सोपा आला तर सगळ्या महाराष्ट्राला सोपा असणार आहे, तुम्हाला एकट्याला नाही. अवघड आला तर सगळ्या महाराष्ट्राला अवघड असणार आहे. मी कायम सांगतो, एकदा मुलींचं मेरिट ओपन फिमेल 86 लागलं होतं, मुलांचं 125 400 पैकी. सोपा आला अवघड आला अजिबात रिॲक्ट नका होऊ. आणि त्याच्यातही बऱ्याचदा असं होतं की समजा कोणाला ए सिरीज पासून सुरू झाला, खूप सोपा आहे, ते एकदम खुश, आपण केलेलं सगळं चालू, आणि त्या आनंदामध्ये 5-6 प्रश्न चुकून गेले. कोणी दुसऱ्या बाजूच्या कोणाचं सी पासून सुरू झालं असेल, त्याला 10-15 प्रश्न अवघड असतील, ते एकदम नाराज, आता कसं होईल आपलं, सगळे पास होणार आणि मीच नाही होणार, तसं नाही. एकदम क्लिअर कट, पहिले सगळ्यात पहिले तुमच्या मनाला सांगा हा पेपर आहे, असा आला असा जाईल, अवघड आला मेरिट खाली येईल, सोपा आला मेरिट जास्त जाईल. त्याच्यामुळे डोंट रिॲक्ट विथ क्वेश्चन पेपर. तुम्ही एवढं जर केलं ना तर आय एम शुअर तुमचे 4-5 मार्क तरी नक्की वाढते. नो रिॲक्शन. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट, एक ह्या सगळ्या गोष्टी बहुतेक तुम्हाला माहीत आहे, तरी मी मुद्दाम तुमची उजळणी घेण्यासाठी आलो. दुसरा मुद्दा की आपल्या प्रश्नपत्रिकेवर आहे ना एक ओळ दिलेली आहे आयोगानं पहिल्या पेजवर की एखादा प्रश्न अवघड किंवा चुकीचा वाटल्यास विद्यार्थ्यांना तिथे न थांबता पुढचा प्रश्न सोडवावा. ही ओळ आहे ना दुसऱ्या पेपरचा शेवटचा प्रश्न होईपर्यंत लक्षात ठेवायची. ही ओळ कशासाठी दिली तर तुम्हाला स्पीड विथ ॲक्युरसी हे फॉर्म्युला फॉलो करता यावं म्हणून दिली.
जर तुम्ही स्पीड विथ ॲक्युरसी हा फॉर्म्युला फॉलो नाही करू शकले तर तुमचं टाईम मॅनेजमेंट नाही होणार, जे सेल्फ मॅनेजमेंटचा दुसरा भाग आहे. त्याच्यामुळे सतत घड्याळकडे लक्ष ठेवायचं, बापरे झालं पाहिजे झालं पाहिजे झालं पाहिजे. एखादा प्रश्न अवघड वाटला, यू स्किप इट, कीप गोइंग कीप गोइंग. परीक्षेमध्ये सगळे प्रश्न सारख्या मार्कासाठी आहेत, त्याच्यामुळे एखाद्या प्रश्नाला आपला प्रतिष्ठेचा प्रश्न करायचा नाही, नाही तर नाही आलं. दुसरं मी थोड्या वेळा खाली म्हणलं नाही की पर्याय उपलब्ध असले की कॉन्फिडन्स वाढतो माणसाचा. हे तुम्हाला घड्याळकडे सतत लक्ष ठेवावं लागेल. स्पीड विथ ॲक्युरसी म्हणजे सोपं सूत्र आहे, जे आपल्याला सहज हाताला लागते ते घ्यायचं ना, आपल्या बास्केटमध्ये टाकायचं, घ्यायचं बास्केटमध्ये. सोपे 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 प्रश्न पहिले सोडून घ्या. इथं बऱ्याचदा प्रश्न मुलं असे प्रश्न विचारतात, काही मुलं विचारतात सर अगोदर टिक करून घेऊन नंतर गोल करायचे का, काही म्हणतात एक पेज सोडून गोल करायचे का, काही म्हणतात सोडवतच गोल करू का. तुम्हाला खरं सांगू, तुम्हाला जे कम्फर्टेबल आहे ते करा. जसं तुम्ही सोडवता तसं करा, कोणी सोडवते म्हणून तसं नका करू. जे सोपं आहे तुम्हाला जे कम्फर्टेबल आहे तसं सोडवा. आता इथे एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो, इथं किंवा पुढच्या प्रश्नाला सुद्धा, तो म्हणजे अटेम्प्ट किती करायची. कोणीतरी आपले ज्युनियर सिनियर असतात, कोणीतरी शिक्षक असतात, कोणी हे सांगते काही कर पण तू 140 ते याला 90 खाली तर अटेम्प्ट नको करू, किमान 90 कर. हा परीक्षेच्या आदल्या दिवशी भेटतो, परीक्षेला जाताना एक त्याच्यापेक्षा सिनियर बोलतो, तो म्हणतो काही कर 50 वर नको करू. बघा सगळे अशा दोन लोकांनी तुम्हाला दोन असं कॉन्ट्रडिक्शन असणारे सल्ले दिले. एक म्हणते खूप सोडवा, एक म्हणते खूपच कमी सोडवा. आता खरं म्हणजे सँडविच आपलं झालं की काय करायचं. तुम्हाला सांगू, परीक्षेत आपण किती सोडवायचे हे नेचर ऑफ क्वेश्चन पेपरवर अवलंबून असते. मी तुम्हाला थोडंसं उदाहरण देतो. पेपर तुम्हाला असं वाटलं की पेपर तीन प्रकारचा आहे, सोपा अवघड आणि मध्यम. परीक्षेमध्ये गेल्यानंतर एक 5-7 मिनिटात तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की या तीन पैकी कोणत्या कॅटेगरीचा पेपर आहे. जर सोपा पेपर आला भरपूर सोडवा, मीडियम आला 50-50 मध्ये रिस्क घेणारे प्रश्न तिथं नक्की सोडवा, आणि खूपच अवघड आला तर कन्झर्वेटिव्ह सोडवा, कमी सोडवा. पण आज तुम्ही तुमच्या डोक्यात काही प्रोजेक्शन काही प्रेडिक्शन काही प्लॅनिंग घेऊन पेपर कसा सोडवायचा याविषयी विचार नका करू. यू डिसाइड ऍट द टाइम ऑफ एक्झाम. पेपर पाहिल्यानंतर बघा की किती सोडवायचे. एकदम छोट्या छोट्या गोष्टी आहे, मी तुम्हाला सांगतो. आपलं तत्व 2, पेपर सुरू झाला पेपरला रिॲक्ट व्हायचं नाही. सेकंड, स्पीड विथ ॲक्युरेसी फॉलो करायची. अटेम्प्ट किती करायचे याचा निर्णय स्वतः घ्यायचा. दुसरा टप्पा, आपण असं समजू की पहिला पेपर संपला. पहिला पेपर संपला ना, आता इथं विद्यार्थी काही काही विद्यार्थी लगेचच रिॲक्ट होतात, समजा अवघड गेला आता काही खरं नाही म्हण, याला त्याला फोन, तुझा कसा गेला तुझा कसा गेला तुझा कसा गेला. सोपा गेला तरी आणि अवघड गेला तरी किती सोडवले. पेपर संपल्यावर बरं का, पहिला पेपर संपल्यावर याचं उत्तर काय होतं, काही काही जण याच्या पुढे जाऊन म्हणतात तुला काय वाटतं मेरिट काय लागेल. मजेशीर गोष्ट सांगतो, एका मुलाने आहे ना गेल्या वर्षी जेव्हा पेपर संपला तर 5 मिनिटाच्या आत मला ते त्याचा पेपर घ्यायला 5 मिनिटं लागले वाटते ते इन्व्हेजिलेटर कडून. तर पेपर गेला की एका सेकंदात मला फोन केला, म्हणाला मेरिट काय लागेल. अशाने माणूस जास्त
पुढे नाही जात. मराठीत आपला एक छान शब्द आहे, स्थित प्रज्ञ. शांत राहा. अर्ध मेन झालं आणि तुम्ही कसे केस करू शकता? एक पेपर संपला ना, शक्य असेल तर नव्हे करच काय, मोबाईल बंद, कोणालाही संपर्क नका. त्या काळात उलट तुम्ही जेवण करून घ्या. आणि हा एक तुम्हाला विश्वनाथन आनंदचं छान वाक्य सांगतो, ते म्हणे की कोणत्याही परीक्षेला उपाशी पोटी जायचं नाही कधीच. हा आपण टेन्शन मध्ये सकाळी सुद्धा तुम्ही कितीही टेन्शन असलं तर नाश्ता नक्की करा. दुपारी सुद्धा जर शक्य असेल तुम्हाला टिफिन वगैरे घेऊन जा, नाहीतर काहीतरी तिथं खा. मग तुम्हाला की जर 2 तासात काय करायचं, काही नाही, झालेल्या पेपरचा विचार करायचा नाही आणि येणाऱ्या पेपरचं काहीतरी सोपं सोपं वाचायचं. इथे 2 प्रकार विद्यार्थ्यांचे, काही जण टेन्शन घेणारे फुल लगेच पेपर सुटला की तिथंच अभ्यास करत बसणार, काही जण असं दाखवण्यासाठी खूप रिलॅक्स, नाही आपल्याला काहीच चिंता नाही. मध्यम मार्ग असला पाहिजे, थोडस जे सोपं वाटते ते वाचा, जेवण करून घ्या, झालेल्या पेपरची चर्चा अजिबात नका करू. कोणी करत असेल तर त्यांना सांगा, सव्वा 5 ला भेटू. आता परत दुसरा पेपर सुरू झाला तुमचा, परत तेच मुद्दे, छानपैकी व्यवस्थित ते टेक्निकल जे काही तुमचे ते फॉर्मॅलिटीज आहेत ते पूर्ण करायच्या. पेपर सोडवताना लक्षात घ्यायचं की कोणत्या पेपरचा प्रकारचा पेपर आहे, पटकन लक्षात आलं पाहिजे. पेपर सोडवायला घेतल्यानंतर विद्यार्थी बनून सोडवा व्यवस्थित. आता काय असतं, कोणाचं एक कम्फर्ट झोन आहे, कोणाचा कम्फर्ट झोन नसतो. उदाहरण मला वैयक्तिक विचारात तर मला गणित कधीच जमायचं नाही, मी ते जास्त बघायचं नाही. कोणाला पॅसेज सोपे वाटतील, कोणाला गणित बुद्धिमत्ता डिसिजन मेकिंग सोपं वाटेल, असं काहीतरी असेल. दोन्ही पेपर, कोणाला जीएसमध्ये सायन्स सोपं वाटेल, पॉलिटिक्स सोपं वाटेल, काही असो, पास होण्याचं एक सूत्र आहे बघा. जे तुम्हाला येते ना, जे माहीत आहे कुठंतरी वाचलं, ते प्रश्न नाही चुकायला पाहिजे. जे तुम्हाला माहीत आहे ते चुकायला नाही पाहिजे. तुम्हाला कसे काय चुकतं, ज्यांनी अटेम्प्ट दिलं त्यांना लक्षात येत असेल कसे काय चुकतं, ते आल्यावरच कळते घरी. ते शांत चित्तानं तुम्ही जर ही परिस्थिती हाताळली तर दुसरा पेपर सुरू झाल्यावर सुद्धा जे येते ते पहिले व्यवस्थित सोडा. टाइमकडे लक्ष नक्की ठेवायचं. केक बोल एक नाही, लगेच अंदाज आला पाहिजे. कॉन्शियसनेस एकदम आपला 100% पाहिजे, लगेच अंदाज आला पाहिजे काय येते काय नाही आपल्याला. जेवढं सोपं 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 पटकन सोडून घ्या, 50-50 मध्ये असणाऱ्या प्रश्नांसाठी रिस्क घ्या, जे येतच नाही ते बाजूला ठेवून द्या. बरेच पोरं म्हणतात पेपर पूर्ण होत नाही, व्हायला पाहिजे, कारण सगळ्यांसाठी तेवढाच वेळ दिलेला असतो. शेवटचे 5 मिनिट तरी तुम्हाला असं वाटलं पाहिजे की आपण हे बघावं, पेपर एकदा बघावा. मी माझं एक उदाहरण सांगतो, जेव्हा आम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होतो तेव्हा 200 मार्क्ससाठी प्रिलिम्स होती. एकदा पेपर असा आला ना की साधारणतः सगळेजण 185 च्या आसपास गेले सोडवायला. तिथपर्यंत गेले की वेळ, आमचा जो ग्रुप होता तो बऱ्यापैकी तो वेळ संपून गेला. माझा थोडा स्पीड चांगला होता, थोडा म्हणजे असं मी काही खूप एक्स्ट्राऑर्डनरी नव्हतो पण थोडा स्पीड चांगला होता. माझ्याकडे एक 10-15 मिनिट उरले आणि तेव्हा मी पाहिलं की 185 पासून जे 200 पर्यंत प्रश्न होते ना, एकदम सोपे प्रश्न होते. उदाहरणार्थ श्रीलंकेचे राष्ट्रपती कोण विचारलं होतं, एकदम सोपे प्रश्न होते. मला असं वाटलं की मला ती लॉटरीच लागली. विदिन 5 to 7 मिनिट मी ते सगळे प्रश्न सक्सेसफुली सोडवले. ते प्रश्न कोणालाही आले असते, फक्त ते तिथपर्यंत पोहोचू शकले नाही म्हणून आले नाही. पेपर पूर्ण बघून झाला पाहिजे याची नक्की काळजी घ्या. तुम्हाला खरं सांगू की आपण मैदानात कधीपर्यंत असतो, म्हणून ते मी दिनेश कार्तिकचं उदाहरण सांगितलं होतं. मध्ये मी त्या विंडीजच्या बॉलरचं सांगायचं, पण आता आपल्याकडे एक चांगलं उदाहरण सेट झालं.
आपण कधीपर्यंत मैदानात असतो, जोपर्यंत आपण आपल्या हक्काचा टाइम आणि आपल्या हक्काचे प्रश्न किंवा ओव्हर किंवा बॉल वापरत नाही तोपर्यंत मैदानात असतो. काही विद्यार्थी मित्र माझे असे आहेत की जे बाउंड्रीवर पास झाले होते प्रिलिम्स, मेन्सला डेप्युटी कलेक्टर डीवायएसपी झाले. तुम्ही विचार करा, त्यांचा एक प्रश्न जर चुकला असला तर 2 मार्क गेले असते किंवा 2.5 मार्क गेले असते. तुम्ही कधीपर्यंत मैदानात आहेत? शेवटच्या पेपरचा शेवटचा प्रश्न सोडवून होईपर्यंत. त्याच्यामुळे तोपर्यंत काही गेस काढू नका, काही विचार करू नका. नो प्रिडिक्शन, नो प्रोजेक्शन, नो प्लॅनिंग, नथिंग. जस्ट यू प्ले फर्स्ट. पहिले खेळ तर, कारण खूप लोकांचा खूप चांगला अभ्यास झालेला असतो आणि परीक्षेच्या काळात स्वव्यवस्थापन व्यवस्थित नाही जमल्यामुळे आपला परफॉर्मन्स पॅरालाइज होतो. माझा हा फक्त एवढा प्रयत्न होता की माझ्या बोलण्यातून तुमचे काही 5-6 प्रश्न वाढले तर मला खूप आनंद होईल, कारण तुमच्या यशामध्ये शेवटी आमचं यश असतं. त्यामुळे येणाऱ्या सगळ्या परीक्षांसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच टू ऑल ऑफ यू अँड देवाजी. धन्यवाद सर, अत्यंत समर्पक अशा शब्दामध्ये. आणि मला वाटतं तुमच्या मनामध्ये ज्या काही शंका शेवटच्या आठवड्यामध्ये आहेत, त्या मग सेल्फ मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट, रिव्हिजन असेल किंवा क्वेश्चन पेपर सॉल्विंग आणि अटेम्प्ट किती असावा याबद्दल एक क्लिअर कट स्ट्रॅटेजी जी आहे ती सरांनी वेगवेगळ्या पद्धतीची उदाहरण देऊन स्पष्ट केलेली आपल्याला दिसते. यानंतर आपण या सत्रातल्या दुसऱ्या व्याख्यानाकडे जात आहोत. देवा जाधवर सरांची पहिली आवृत्ती जी आहे ती 2007 साली पब्लिश झाली आणि त्याच्यानंतर टिल डेट 2018 सध्या 47वी आवृत्ती जी आहे ही मार्केटमध्ये आहे. 2007 सर म्हटलं की IPL सुरुवात पण 2007 झाली आणि त्यावेळी IPL सगळे संघ जे आहेत ते पहिल्या आवृत्तीच्या कव्हर पेजवरती होते. आणि मला वाटतंय करंट अफेअर हा विषय पण IPL 2020 सारखाच आहे, म्हणजे प्लेअर कितीही चांगला असला तरी गॅरंटी देता येत नाहीये की त्या प्लेअरच्या सगळ्या करंट अफेअर्स ज्या आहेत या एक्झाममध्ये बरोबर येतील. कारण बऱ्याच वेळा सरांनी जे सांगितलं की स्थितप्रज्ञ राहणं अपेक्षित आहे. एखादा सोपा प्रश्न दिसला की एक्सायटेशन लेवल थोडीशी हाय होऊन जाते आणि एक स्पॉन्टेनियस रिएक्शन म्हणून बऱ्याच चुका होताना दिसतात. आणि खऱ्या अर्थानं आयोगाने तिथंच तुम्हाला करंट अफेअर्सच्या क्वेश्चनमध्ये ट्रॅप जे आहेत ते लावलेले असतात. सो आता अधिक वेळ न दवडता मी देवा जाधवर सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं व्याख्यान चालू करावं. धन्यवाद. आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या हॉलमध्ये सहर्ष स्वागत. महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या हॉलमध्ये यासाठी म्हटलं की गणेश कला कार्यक्रम घेणे त्याच्या आधी किमान महिनाभर नियोजन करावं लागतं आणि या महिन्याभराच्या नियोजनामध्ये आमच्या संस्थेचा युनिक अकॅडमीचा एक उद्देश होता की पुण्यामध्ये तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हा कार्यक्रम होणार आहे, त्यांचं रिव्हिजन चालू घडवायचं होणार आहे, हा कार्यक्रम त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्ञात अज्ञात बऱ्याच व्यक्तीनं सहकार्य केलं. सध्या MPCCचं वातावरण ढवळलेलं आहे, बरोबर आहे? आणि हे ढवळल्यामध्ये MPCCचा अभ्यास करणारे किंवा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे 2 प्रकारचे विद्यार्थी आहेत. त्या 2 प्रकारच्या विद्यार्थ्यांमध्ये बघा मी वाक्य काय वापरलंय, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे 2 प्रकारचे विद्यार्थी म्हणले. त्या 2 प्रकारामध्ये स्पर्धा परीक्षा देणारे 1 प्रकारचा एक विद्यार्थी आहे आणि स्पर्धा परीक्षा अभ्यास करून देणारा 1 विद्यार्थी आहे. याच्यामध्ये स्पर्धा परीक्षा अभ्यास करून देणारा जो विद्यार्थी आहे तो सर्वात जास्त पुणे जिल्ह्यात आहे आणि तो पुणे जिल्ह्यामधल्या स्वारगेटपासून युनिव्हर्सिटीपर्यंतच्या एरियामध्ये आहे. स्वारगेटपासून युनिव्हर्सिटीपर्यंत एखादा विद्यार्थी दिसला थोडा खिन्न दिसला की समजायचं MPCCचा कार्यकर्ता आहे, लगेच ओळखू येतो. कारण काय म्हणजे मानसिकता लक्षात आलेली आहे 10 वर्षामध्ये मार्गदर्शन करत असताना. ती एक बाब. दुसरी एक बाब अशी आहे, तुमच्यासाठी आनंदाची बातमी, काही लोकांनी मला फोन येतात सर राज्यसेवेसाठी आम्ही कोणत्या तारखेपर्यंतचे पेपर वाचावेत. काही लोकांनी राज्यसेवेसाठीचे पेपर पण वाचायला सोडून दिल्यात. त्या लोकांना विनंती आहे की चालू घडामोडी नेहमी चालू असतात, बंद असतात का? निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. राज्यसेवा तुम्ही नापास होणार का पास होणार हे 4 वाजता तुम्हाला समजणार आहे, लगेच कंबाईनची तयारी करायला लागणार आहे.
कंबाईनला पण चालू घडामोडी आहेत. सर्वात जास्त चालू घडामोडी कंबाईनला विचारतात. राज्यसेवेला 10 ते 15 मार्काच्या दरम्यान असतात, पण जास्त 25 ते 30 मार्काच्या दरम्यान कंबाईनला असतात. बरोबर आहे. तर यात एक बाब लक्षात घ्या, ह्या विषयाच्या संदर्भात मी महाराष्ट्रभर व्याख्यान देत असताना मला एक गोष्ट जाणवली. पूर्वी एक असा प्रकार होता भोळे सर, फक्त पुण्यातल्याच विद्यार्थ्यांचं सक्सेस हे जास्त होतं असं म्हणायचे. पुण्यातले म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यातनं येऊन या ठिकाणी तयारी करणारे. परंतु चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा असेल किंवा विदर्भातले जिल्हे असतील किंवा मराठवाड्यातले किंवा पश्चिम महाराष्ट्रातले, त्या त्या ठिकाणी तालुका लेवलला राहून सुद्धा अभ्यास करणारे पास होणारे विद्यार्थी सर्वाधिक आहेत. याच्यामागची कारणं आहेत, मटेरियलची उपलब्धता. पूर्वी मटेरियल नव्हतं, आता मटेरियल आहे. यूट्यूबच्या माध्यमात नाही, पुस्तकाच्या माध्यमात नाही. आता जर प्रकाशन संस्था बघितल्या तर उपघटकांनी ह्या काही काही संस्थेची पुस्तकं आहेत. त्याचा एक फायदा असं होऊ लागला आहे की विद्यार्थी ह्या क्षेत्रामध्ये जास्त येऊ लागल्यात आणि पास होण्याचं प्रमाण आहे. आणखीन एक बाब जाणवली, मी मुद्दामून एक जनरल 10 मिनिटं यासाठी बोलणार आहे की ज्या काय मनात शंका आहेत त्या निघून जाणार, मग आपल्या विषयाकडे आपण येणार आहोत. वातावरण ढवळलं यासाठी म्हटलंय मी. आज तुम्ही बघितलं असेल, कालच्या विधिमंडळाच्या सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी असं डिक्लेअर केलंय की या 2 वर्षामध्ये 72,000 जागा भरल्या जाणार आहेत आणि येणाऱ्या वर्षात 36,000 जागा भरल्या जाणार आहेत. आपल्या महाराष्ट्रातल्या होतकरू विद्यार्थ्यांचे काय आंदोलन केलं होतं त्याच्यामध्ये अनेक आहेत. इथं काय नाव घेण्याची, कुणाची नाव घेण्याची गरज नाही. सगळेच विद्यार्थी उत्स्फूर्तपणे जागा वाढवायत म्हणून आंदोलन करत होते. त्यांच्या आंदोलनाला यश आलं आणि काल मुख्यमंत्र्यांनी डिक्लेअर केलं त्यातल्या काही जागा भरल्या जाणार आहेत. ह्या आत्ताच्या ॲडमध्ये सुद्धा जागा वाढण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या कालखंडातल्या ह्याच्या काय परीक्षा आहेत तितक्याच ताकदीने तुम्हाला द्यावे लागणार आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा याच्यामध्ये की हे सगळं करत असताना बऱ्याच वेळेस मी 10-11 वाजता ऑफिसमध्ये आल्यानंतर भोळे सरांची माझी भेट होत असते आणि या सगळ्या गोष्टीवर चर्चा होत असते. ह्या आंदोलनाची चर्चा होत असताना मी सरांना म्हटलं हे सगळं चाललंय ते खूप चांगलं आहे, मुलांना जागा वाढल्या पाहिजेत. महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासाच्या इतिहासामध्ये दुर्दैव आहे की महाराष्ट्रातल्या मुलांना जागा वाढण्यासाठी मोर्चे काढावे लागतात. परंतु ह्याच्यात असं होता का म्हणे विद्यार्थी मित्रांनो, की आपण अधिकारी होण्याच्याऐवजी कार्यकर्ते होऊ नये ही काळजी घेणं गरजेचं आहे. असा प्रकार बराच होऊ लागला आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये तसा होता कामा नये ही सूचना आहे. कदाचित काही लोक याचं निगेटिव्ह घेतील की देवाचा दोस्त आमच्या विरोधात बोलले, मग चला त्यांच्या विरोधात आंदोलन करू, त्यांच्या विरोधात यूट्यूबला आपलं टेलिग्रामला लिहू, व्हॉट्सअपला लिहून टाकू. तसं तर ऑलरेडी लिहितातच सगळे. पण एक सांगण्याचा उद्देश वेगळा की यामध्ये तुम्ही अभ्यासापासून दूर जाऊ नये. व्यासपीठावरील सगळे सन्मान्य, परत मी नावं घेत नाही, स्वागत करताना सगळ्याची नावं आलेलीच आहेत. आणि उपस्थित विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याजवळ जी काही टेस्ट दिलेली आहे त्या टेस्टच्या माध्यमातून आज आपलं करंटचं जे काय 1.5 तासाचं रिव्हिजन व्यवस्थित होईल. तुमचा वेळ घालून तुम्ही इथं आलेला आहात त्याची मला पूर्ण जाणीव आहे. की या 1.5 तासाच्या कालखंडात या 35 प्रश्नाच्या माध्यमातून तुमची जास्तीत जास्त तयारी होणार आहे. तत्पूर्वी एक मी उदाहरण सांगणार आहे आणि मग आपल्या व्याख्यानाला सुरुवात करणार आहे. मी 2 प्रकार जे सांगितले, स्पर्धा परीक्षा करणारे आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे. यामध्ये पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी समजा जास्तीत जास्त आहेत. परंतु त्याच्यामध्ये काय की अभ्यास इतकं खोलात करतात. मी मुलांना सांगत असतो तुम्ही ॲडव्हान्स वाचा, ॲडव्हान्स पद्धतीने तयारी करा, वेगळ्या पद्धतीने तयारी करा, अशा सूचना देत असतो बऱ्याच वेळेस व्याख्यानामध्ये किंवा लेक्चरमध्ये. एका विद्यार्थीने मला फोन केला, सर मला माझी एक शंका आहे, मी तुमचं पुस्तक वाचत असतो चालू आमचं दर एडिशन माझ्याकडे आहे, पण माझी एक अडचण अशी आहे. म्हणलं मी विचार काय अडचण आहे तुझी. म्हणला सर रोहित शर्मानं वन डेमध्ये 3 वेळा 200 शतक का केलं. प्रश्न काय आहे त्याचा, रोहित शर्माने वन डेमध्ये 3 वेळा 200 शतक का केलं. त्याला मला समजावून सांगायला लागलं चालू घडामोडीमध्ये का या मुद्द्याला तितकंसं महत्त्व नाही, फक्त फॅक्च्युअल डाटा विचारला जातो. खालील विधाने लक्षात घ्या, योग्य ती विधाने निवडा, अयोग्य विधान निवडा, अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. म्हणून पहिली एक बाब लक्षात घ्या, करंटचा अभ्यास करत असताना शैक्षण्य आंतरराष्ट्रीय घडामोडी, राष्ट्रीय घडामोडी, प्रादेशिक घडामोडी, आर्थिक घडामोडी, क्रीडाविषयक घडामोडी, पर्यावरणविषयक घडामोडी, कृषीविषयक घडामोडी, महत्त्वाच्या समित्या, महत्त्वाचे पुरस्कार, ह्या ज्या काही बाबी ह्या सगळ्या क्षेत्राने आता अभ्यास कुठनं करायचा, कशा पद्धतीने करायचा, याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. परीक्षा तोंडावर आली, आपल्याला डायरेक्ट टॉपिकला आपण हात घालणार आहोत. पण हे तयारी करत असताना ह्या शिक्षणनुसार जर तुम्ही करत गेलात, मागे भोळे सर जसं म्हणलं रिव्हिजन खूप महत्त्वाचं आहे. मानसशास्त्र मित्रांनो असं सांगतं की एखाद्या पुस्तकावर जर तुम्ही 30 दिवस रिव्हिजन केलं नाही तर 50% तुमचा भाग तो विसरलेला असतो. त्यामुळे शेवटच्या टप्प्यामध्ये रिव्हिजन हा भाग खूप महत्त्वाचा असतो. त्याच्याकडे जर आपलं दुर्लक्ष झालं
तर एवढ्या वर्ष म्हणजे एक दोन वर्ष जी काही आपण तयारी करतो त्याच्यामध्ये कुठेतरी आपण निगेटिव्ह जाण्याची शक्यता असते. शेवटी आपण बोलत असताना एक नेहमी वाक्यामध्ये असतो खेळ किती तासच आहे, एक तासच आहे, त्यातलाच हा प्रकार आहे. आणखीन एक बाब की ग्रुप डिस्कशनच्या संदर्भातला एक मला मुद्दा समजून पुढे चालू करायचं आहे. दोन चार दिवसापूर्वी एका मुलाचा असा फोन आला की सर शेवटच्या टप्प्यात आम्ही ग्रुप डिस्कशन करावं का नाही. आता शेवटी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते व्यक्तीपर्यंत बदलतं. एखादा सक्सेस कॅन्डिडेट तुम्ही व्याख्यान आहे का, त्याच्यामध्ये तो प्राधान्य सांगत असतो की मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना ग्रुप डिस्कशन शिवाय पर्याय नाही. असा सक्सेस झालेला एखादा आय ए एस अधिकारी किंवा एम पी सीमधनं सक्सेस झालेला तहसीलदार किंवा डी वाय एस पी सांगत असतो. आणि त्याच व्यासपीठावर किंवा दुसऱ्या व्यासपीठावर सक्सेस झालेला आणखीन दुसरे कॅन्डिडेट सांगत असतो की एकट्याने अभ्यास केलेला बेटर आहे, ग्रुप डिस्कशन करण्याची गरज नाही. आत्ताच्या ह्या शेवटच्या तयारीच्या टप्प्यामध्ये तुम्ही सदाशिवपेठेतल्या एरियात जर बघितलं तर एक ग्रुप तयार झाले आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून चर्चा होती. परंतु त्याच्यामध्ये जर बघितलं तर अनावश्यक गोष्टीची जास्त चर्चा होत असते. ती चर्चा शेवटच्या टप्प्यात होऊ नये यासाठी शेवटच्या टप्प्यामध्ये ग्रुप डिस्कशन करायचं नाही, हे पहिलं मी यासाठी सांगतोय की आता वेळ जाता का म्हणे, कारण की एकट्यानं रिव्हिजन करणं खूप महत्त्वाचं आहे. एक मी उदाहरण सांगतो, भिल्ल समाजातले जे काही पहिले आय एस आहेत राजेंद्र भारूड, जे आता सोलापूर झेडपीला शिव आहेत, विद्या प्रतिष्ठानला त्यांचं लेक्चर होतं, त्याच्या त्या लेक्चरमध्ये त्यांनी एक उदाहरण सांगितलं होतं. बिहारची काही मुलं दिल्लीला गेली होती क्लास करण्यासाठी, दिल्लीला गेली. पूर्वी मुलं दिल्लीला जात होती, आता दिल्लीला जायची आवश्यकता नाही. आणि तिथं त्यांचा क्लास संपल्यानंतर सेंडअपच्या कार्यक्रमामध्ये त्या संस्था चालकाने त्या मुलांना असा संदेश दिला की मित्रांनो तुमचा क्लास सगळा झालेला आहे, आता तुम्ही गावोगावी जाता, वेगवेगळ्या राज्यात जाताल, तुम्ही जाऊन तुमच्या गावात जाऊन वेगवेगळ्या टॉपिकवर चर्चा करायची, म्हणजे विशेष तुमचा अभ्यास चांगल्या पद्धतीने होईल. मग त्यातले काही विद्यार्थ्यांनी फॉलो करायचं ठरवलं. मग बिहारमधली जी काही चार मुलं गेली होती एकाच गावातली, ते गावात परत आली आणि त्यांनी चर्चा करायला सुरुवात केली. ते दररोज पारावर किंवा कट्ट्यावर यायचे. पार किंवा कट्टा म्हणजे आता जे ग्रामीण भागात राहतात त्यांना माहिती, तेव्हा आपण असं म्हणू गावातलं बसण्याचं ठिकाण. मग त्या ठिकाणी त्यांचा दररोज चर्चेचा विषय ठरला असतो, वेगवेगळ्या चर्चेचे विषय घ्यायचे. थोडक्यात आपण असं म्हणू त्यांनी विषय काय घेतला असेल, अमेरिका युनेस्कोमधनं बाहेर पडली, अमेरिका पॅरिस करारमधनं बाहेर पडली, याच्या संदर्भात ते डिस्कशन करत असतील. दररोज त्यांचं डिस्कशन चालत होतं वेगवेगळ्या टप्प्यावर, एक एक तास दररोज ते डिस्कशन करायचे. आणि ते डिस्कशन ऐकायला त्या गावातले काका यायचे. एक दिवशी असं झालं, त्यांच्या ग्रुप डिस्कशनचा विषय होता बिहारचा विकास झाला पाहिजे. मग बिहारचा विकास झाला पाहिजे या संदर्भातले वेगवेगळे मुद्दे ते चार विद्यार्थी मांडत होते. त्यातलं कोण माझा सामाजिक विकास झाला पाहिजे, कोण माझा आर्थिक विकास झाला पाहिजे, कोण माझा शैक्षणिक विकास झाला पाहिजे, तर बिहारचा विकास होईल. पण एक विद्यार्थी काय म्हटला त्यातला की बिहारचा विकास होण्यासाठी माझ्याकडे एक आयडिया आहे. ते इतर विद्यार्थी म्हणले काय आयडिया सांग, बिहारचा जर विकास करायचा असेल तर तो म्हणला की आपण अमेरिकेवर हल्ला करू. मग इतर मुलं म्हणली बिहारचा विकास अमेरिकेवर हल्ल्याचं काय संबंध, हो बरोबर आहे, आपण जर अमेरिकेवर हल्ला केला तर साहजिकच आपल्याला अमेरिका हरवेल. अमेरिकेने आपल्याला हरवल्यानंतर आपल्यावर राज्य कोण करेल, भारताऐवजी अमेरिका राज्य करेल. अमेरिकन राज्य केलं की डॉलरमध्ये पैसा येईल, डॉलरमध्ये पैसा आला की आपोआप बिहारचा विकास होईल. ही सगळी चर्चा कोण ऐकते, गावातले काका. एवढ्या दिवस त्यांना ती चर्चा खूप चांगली वाटायची, आज मात्र चर्चेत त्यांना गोंधळ वाटला. मग ते मुलासमोर गेले, म्हणजे मुलांना एक महिन्याभर खूप तुम्ही चांगली चर्चा केली, पण आज या चर्चेत जरा मला गोंधळ वाटतो. तुम्ही जे चर्चा करता त्यात एक पुढला भाग असा लक्षात घ्या, तुम्ही काय म्हणता की अमेरिकेला आपण हरवायचं, म्हणजे अमेरिका आपल्याला काय करणार आहे, हरवणार आहे, परत आपल्यावरती राज्य करणार आहे, डॉलरमध्ये पैसे येणार आहे आणि आपला विकास होणार आहे. पण चुकून जर बिहारनं अमेरिकेला हरवलं तर अशा प्रकारचं डिस्कशन सध्या सदाशिवपेठेत होत आहे. आणि हे जर टाळायचं असेल तर शेवटच्या टप्प्यात ग्रुप डिस्कशन न केलेलं बरं. आता डायरेक्ट आपल्या विषयाला हात घालू, विषयांतर न करता मग आंतरराष्ट्रीय घडामोडी कोणत्या आहेत की ज्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातील त्याची सुरुवातीला मी यादी सांगतो आणि प्रश्नाच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने आपण त्याचं स्पष्टीकरण घेत चालायचं आहे. बघा, वन बेल्ट वन रोड हा जो काय महाप्रकल्प आहे चीन बनवत आहे, याच्यावर एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. एशियोमध्ये भारत आणि पाकिस्तानला सदस्यत्व मिळाले, हा एक टॉपिक आहे ज्यावर आपला प्रश्न विचारला जाऊ शकतो. जागतिक वारसा यादीत अहमदाबाद या शहराला, भारतातलं पहिलं शहर आहे की त्याला जागतिक वारसा यादीमध्ये काय झालंय, स्थान मिळाले, त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ब्रिक्सची 9वी परिषद पार पडली, त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. हवामान बदलविषयक परिषद पार पडली, त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. अमेरिकेमध्ये शटडाऊन, आता अमेरिकेमधलं शटडाऊन जे काही दिवसापूर्वी झाले, जे
लघु म्हणतो आपण, लघु वित्त विधेयक जे आहे ते फेटाळलं ज्यावेळेस जातं सिनेटमध्ये, त्यावेळी जी काही परिस्थिती निर्माण होते त्याला शटडाऊन म्हणतात. बराक ओबामाच्या कालखंडात 2013 अशाच प्रकारचं अमेरिकेचं शटडाऊन लावलं होतं. राज्यसेवा मेन्समध्ये दुसऱ्या पेपरमध्ये 8 स्टेटमेंटचा प्रश्न विचारला होता अमेरिकेच्या शटडाऊनच्या संदर्भातील विधानं लक्षात घ्या. आणि तशाच प्रकारची परिस्थिती परत एकदा उद्भवली आहे. तुम्ही बघितलं असेल प्रयत्न चाबहार बंदर उद्घाटन इराणमधलं, डोकलामचा वाद, रोहिंग्या मुस्लिमांचा प्रश्न अमेरिका युनेस्को आणि पॅरिसमधनं बाहेर. या टॉपिकपैकी कोणत्या तरी एका टॉपिकवर आंतरराष्ट्रीय घडामोडीवर आपला प्रश्न विचारले जाऊ शकतात. टेस्टच्या माध्यमातून एखादी राष्ट्रीय घडामोडी आली की आपण ते टप्प्याटप्प्याने डिस्कशन करू. तत्पूर्वी पहिला प्रश्न घ्या. पहिला प्रश्न काय आहे, मी मुद्दामून प्रश्न वाचणार आहे कारण की हे यूट्यूबवर लेक्चर असणार आहे, जेणेकरून जे आधी तर आलेले नाही त्यांना पण ते लेक्चर व्यवस्थित समजलं पाहिजे. बहुपक्षीय निर्यात नियंत्रण गटाच्या संदर्भातील विधाने लक्षात घ्या अशा स्वरूपाचा तो प्रश्न आहे. मग यात लक्षात घ्या, बहुपक्षीय निर्यात नियंत्रण गट हा विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्राशी रिलेटेड असणारा प्रश्न आहे. मुद्दामून जोड्याजोड्या स्वरूपात का टाकलेला आहे याच्या मागचं कारण असं आहे की एकाच प्रश्नामध्ये सगळी माहिती तुमच्या समोर पोहोचली पाहिजे. या बहुपक्षीय निर्यात नियंत्रण गटाचे चार जे प्रकार आहेत, ऑस्ट्रेलियन ग्रुप, MTCR ग्रुप, वासनेर ग्रुप आणि एनर्जी ग्रुप, याची सदस्य संख्या तुम्हाला या ठिकाणी विचारली. आणि सदस्य संख्याचं जर योग्य उत्तर म्हणलं तर बघा, एनर्जीची सदस्य संख्या 48 आहे, ऑस्ट्रेलियन ग्रुपची सदस्य संख्या 43 आहे, MTCRची सदस्य संख्या 35 आहे आणि वासनेर ग्रुपची सदस्य संख्या 42 आहे. या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे 2 नंबरचं. परंतु एवढ्यावर मित्रांनो माहिती एवढीच माहिती आहे आणि याच्यातून आपल्याला चांगले मार्क मिळतील ही अपेक्षा तुम्ही ठेवू नका. आपण करंटचा अभ्यास करत असताना त्या घटनाची सांगड घालता येणं म्हणजे चालू घडामोडींचा अभ्यास करणं. बघा एक उदाहरण सांगतो तुम्हाला, 12 जानेवारी हा राष्ट्रीय युवक दिन आहे. या दिवशी 2 घटना आपल्या इतिहासामध्ये घडल्या भारताच्या, एक पॉझिटिव्ह एक घटना आहे, एक निगेटिव्ह घटना आहे. पॉझिटिव्ह घटना काय आहे की इस्रोनं 100 वेळा उड्डाण केलं, बरोबर आहे. आणि त्याच दिवशी निगेटिव्ह घटना काय घडली की आपल्या भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासामध्ये सरन्यायाधीशाच्या विरोधात 4 न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन जे काय न्यायव्यवस्थेचे आपण न्यायव्यवस्थेबद्दल जे कामकाज आहे त्याच्यावर तासुरे ओढली. आपल्याला ही घटना माहिती आहे. परंतु आयोग याच्यावर प्रश्न काय विचारतं, 12 जानेवारी 2018 रोजी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या विरोधात पत्रकार परिषद जी घेण्यात आली त्याच्यामध्ये खालीलपैकी कोणत्या न्यायाधीशाचा समावेश होता किंवा नव्हता. याचा साधा सोपा अर्थ असा आहे की विद्यार्थ्यांना 4 न्यायाधीशाची नावं माहिती पाहिजेत आणि कोणत्या कारणामुळे त्यांनी आक्षेप घेतला ही कारणं देखील माहिती असणं गरजेचं आहे. फक्त ती घटना माहिती असू एक नाही, घटनेच्या मागटली माहिती, त्याला आपण बॅकग्राऊंडची माहिती जर तुमच्या समोर नसेल तर ती घटना माहिती असून उपयोग नाही. म्हणून या बहुपक्षीय निर्यात नियंत्रण गटाच्या संदर्भात फक्त सदस्य संख्या माहिती असून उपयोग नाही. मग याच्यात एक लक्ष द्या, हा प्रश्न का फॉर्मॅट झाला. आयोग एखादा प्रश्न फॉर्मॅट करण्यामागचं कारण असतं, तत्कालीन काहीतरी घटना घडलेली असती. मग हा प्रश्न मी या ठिकाणी फॉर्मॅट का केला याच्या मागचं कारण असं मित्रांनो, जानेवारी 2018 ऑस्ट्रेलियन ग्रुपचं सदस्यत्व भारताला मिळालेलं आहे आणि डिसेंबर 2017 वासनेर ग्रुपचं सदस्यत्व भारताला मिळालेलं आहे. ह्या घटना फोकसला आल्या, ह्या 2 घटना फोकसला आल्या, त्याच्यामुळे बहुपक्षीय निर्यात नियंत्रण गटामधले 4 गट आपल्याला पाहिजेत. मग त्याची सदस्य संख्या पाहिली, आता त्याचे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्याला स्थापना पाहिजे. यामध्ये सगळ्या घटकाचं सगळ्या म्हणजे 3 घटकाचं 4 मधल्या 3 घटकाचं सदस्यत्व भारताला आहे. एनर्जीचं सदस्यत्व भारताला मिळालेलं नाही आणि याला प्राधान्याने विरोध करणारा देश म्हणजे कुठला आहे, चीन आहे. ऑलरेडी आयोगाने याच्यावर गेल्या वर्षी प्रश्न विचारलेला आहे. मग याच्यात एक लक्षात घ्या, ऑस्ट्रेलियन ग्रुपमध्ये जो 43वा सदस्य आहे तो भारत आहे, MTCR म्हणजे 35वा सदस्य आहे तो देखील भारत आहे, याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. आणि वासनेर ग्रुपमध्ये 42वा सदस्य आहे तो कुठला आहे, भारत आहे. मग एनर्जीची स्थापना झाली 1974 तो एक प्रश्न विचारणे स्थापनेचा आपल्याला. ऑस्ट्रेलियन ग्रुपची स्थापना झाली 1985, MTCR ग्रुपची स्थापना झाली 1987 आणि वासनेर ग्रुपची स्थापना झाली 1995. म्हणजे स्थापना हा मुद्दा क्लिअर झाला. दुसरा मुद्दा जो क्लिअर झाला तुमचा, तो सदस्य संख्येचा क्लिअर झाला. तिसरा मुद्दा जो आहे तो यामध्ये एनर्जी सोडून सगळ्या ग्रुपचं सदस्यत्व कोणाला आहे, भारताला आहे, फक्त एनर्जीचं सदस्यत्व नाही. हा एक भाग. आणि आता या प्रत्येक ग्रुपची उद्दिष्ट वेगळी आहे. एनर्जीचं जर उद्दिष्ट बघितलं, अणुइंधन पुरवठादार देशाचा गट आहे हा, त्याच्याबद्दल असं म्हटलं जातं एनर्जीबद्दल अणुइंधन पुरवठादार देशाचा गट. ऑस्ट्रेलियन ग्रुपच्या संदर्भात असं म्हटलं जातं रासायनिक शस्त्राचा प्रचार रोखण्याच्या संदर्भातला हा गट आहे. MTCRच्या बाबतीत क्षेपणास्त्र रॉकेट यंत्रणा
ज्याला मानवरहित विमाने ड्रोन याचा प्रचार आणि प्रसार आणि नियंत्रणाच्या संदर्भातलं म्हटलं आहे, आणि वाशनारगुरुचं पारंपरिक शस्त्रास्त्र या संदर्भातला, म्हणजे त्याची उद्दिष्टे, स्थापना, सदस्य राष्ट्र किती, एवढं सगळं पाहिल्यानंतर याच्या बाहेर आयोग प्रश्न विचारत नाही. एवढी माहिती असली की आपल्या आयोगाने सोपा प्रश्न विचारला, अवघड प्रश्न विचारला, याच्या बाहेर माहिती जात नाही. म्हणजे बहुपक्षीय निर्यात नियंत्रण गटामध्ये एनएचजी आहे, ऑस्ट्रेलियन ग्रुप आहे, एमटीसीआर आहे, वाशनर आहे, आणि आपण चर्चेला का घेतलाय किंवा प्रश्न याच्यावर काय येऊ शकतं, मी काय सांगितलंय, ऑस्ट्रेलियन ग्रुपचं नुकतंच January 2018 भारताला सदस्य मिळाले आणि December 2017 वाशनर ग्रुपचं मिळाले. आणि एक लक्षात घ्या, चालू घडामोडी 1 वर्ष आधीच आपल्याला परीक्षेला विचारल्या जातात, परंतु कुठलं एक विधान मी असं करतो या ठिकाणी, 6 महिन्याच्या घटनाचा जास्त प्रभाव असतो. मी असं म्हणणार नाही की फक्त 6 महिन्याच्या घटना विचारतात, पण प्रभाव किती महिन्याच्या घटनाचा असतो, 6 महिन्याच्या घटनाचा जास्त प्रभाव असतो. म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर पासूनच्या जर घटना घेतल्या, बघितल्या तुम्ही, तर त्या घटना शक्यतो 15 क्वेश्चन जर विचारला असतील तर किमान 10 क्वेश्चन त्या घटनेवर असतात. दुसरी एक बाब लक्षात घ्या चालू घडामोडीच्या बाबतीत, राज्यसेवेला चालू घडामोडी 2 प्रकारचे विचारले जातात. एक प्रकार म्हणजे करंट इव्हेंट आपण त्याला म्हणतो, आणि दुसरा जो काय प्रकार आहे तो म्हणजे जीके स्वरूपातला. आता करंट इव्हेंट आणि जीके म्हणजे फरक काय, एक उदाहरणात सांगतो, व्याख्या सांगून तो फरक लक्षात येणार नाही, व्याख्या सांगून बघा. एसटीआयची परीक्षा जानेवारीमध्ये पार पडली, एसटीआय मेन्सची परीक्षा, एसटीआय मेन्स ज्यांनी दिली असेल त्यांना माहिती, त्या मेन्समध्ये एक प्रश्न आला होता करंटचा, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला महाराष्ट्र भूषण मिळालेला नाही, असा प्रश्न आला. या प्रश्नाचा साधा सोपा अर्थ असा आहे, आत्तापर्यंतच्या महाराष्ट्र भूषण प्राप्त सर्व व्यक्तींची नावं विद्यार्थ्याला माहीत असणं गरजेचं आहे. मी अशा स्वरूपाचं स्पष्टीकरण जळगावमध्ये लेक्चर देत असताना घेत होतो. एक वर्ग उठला, सर म्हणला, एवढ्या कठीण स्वरूपातले प्रश्न असतात का? म्हणलं तू किती परीक्षा दिल्या आतापर्यंत? तो म्हणला सर मी एकही दिलं नाही. म्हणलं आता राज्यसेवा दे, मग तुला लक्षात येईल म्हणलं. कारण तुम्ही गेल्या वर्षी त्या राज्यसेवेत बघितलं असेल, एक प्रश्न असा, मित्रांनो, खालील राज्याच्या निर्मितीचा क्रम लावा. याचा साधा सोपा अर्थ आहे, आणि विद्यार्थ्याला काय सांगितलंय, 29 राज्याची निर्मिती वर्ष तुम्हाला पाठ असलीच पाहिजे. दुसरा प्रश्न विचारला होता, राष्ट्रपतीने ज्या क्रमानं राष्ट्रपती पद भूषवले त्यांचा क्रम लावा. याचा साधा अर्थ असा होता, आयोगाला विद्यार्थ्यांना सांगायचं होतं की आतापर्यंतचे 14 राष्ट्रपती तुम्हाला पाठ असलेच पाहिजे. म्हणजे या ठिकाणी एक लक्षात घ्या, जोपर्यंत आपलं प्रश्नपत्रिकेचं स्ट्रॉंग विश्लेषण होत नाही तोपर्यंत आयोगाची प्रश्न विचारण्याची पद्धत जोपर्यंत आपल्याला समजत नाही, मग तुम्ही कितीही तास अभ्यास करा, तो अभ्यास फेल आहे. मी मित्रांनो दररोज बघतो, ज्या ज्या वेळेस माझे सेमिनार नसतात त्यावेळेस मी अकॅडमी देतो, 50 ते 60 विद्यार्थी दररोज भोळे सरला भेटायला थांबलेले असतात, आणि त्याच्यामध्ये कुणीही आनंदी नसतो. डॉक्टर कसे दुःखी असतात सगळे बघा, तोच प्रकार असतो. मग सरनाच माहिती काय काय विचारतात केबिनमध्ये, आता सांगण्याची गरज नाही. सगळेच हुशार असतात, इथं आलेल्या सभागृहातल्या किंवा महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी अभ्यास करणाऱ्या मित्रांना प्रत्येकाला वाटत असते विद्यार्थ्याला की मला पोस्ट मिळाली पाहिजे. परंतु या ठिकाणी लक्षात घ्या, आपण जो सर्जन म्हणतो ऑपरेशन करणारा, तो जर योग्य नसेल तर तुम्ही किती जरी हुशार असलात तरी मला वाटत नाही तुमचा पहिल्या अट्ट्यामध्ये रिझल्ट येईल. इथं एखाद्या गुरुची आवश्यकता असते. तुम्ही म्हणताल सर तुम्ही क्लासवाले असल्यामुळे तसं म्हणताय, परंतु या ठिकाणी एक लक्षात घ्या, क्लासवाल्याचं काम काय असतं, तुम्ही बघितलं असेल आपल्या गावाकडं लग्न झाल्यानंतर वरात काढतात, बरोबर आहे ना, काही ठिकाणी काढतात काही ठिकाणी काढत नाही. किंवा आपलं पुण्यातल्या गणेशोत्सवाचं उदाहरण घेऊ आपण, टिळक रोडला जी गर्दी असते त्या गर्दीत नेहमी पोरे MPCची असतात, पण त्या पुण्यातल्या सगळ्या लोकांना काय वाटतं की आमच्या गणेशोत्सवाच्या याला खूप लोकांची गर्दी झाली, MPCच्या परीक्षा नसल्या तर निम्मीही गर्दी राहणार नाही. आणि विद्यार्थी जवळजवळ तिथं 50-60 हजार विद्यार्थी असतात, निम्मे विद्यार्थी तिथं असतात. मग त्या गणेशोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये काही लोक नाचत असतात आणि काही लोक साईडला उभा राहिलेले असतात. साईडला उभा राहिलेल्या त्या व्यक्तीला देखील वाटत असतं मला देखील नाचायचंय, पण त्याच्या मनात एक इच्छा असते मला कोणतरी ढकललं पाहिजे, बरोबर आहे ना. मग बघा एकदा ढकललं की मग तो त्याचा रंग दाखवतो सगळे, तोच प्रकार MPCत आहे. इथं ढकलणं खूप महत्वाचं आहे, कारण की याच्यात एक लक्षात घ्या,
तयारी तर सगळेच करतात, पण चुकीच्या पद्धतीने तयारी करणारे बरेच विद्यार्थी आहेत, त्याच्यामुळे अनेक लोकांचे हुशार असताना रिझल्ट निगेटिव्ह आहे. आमच्याकडे राज्यसेवेच्या दर महिन्याला बॅचेस सुरू होतात. आता आगामी बॅच जे आहे 2019 परीक्षेसाठी, महाराष्ट्रातली जी काही उत्तम टीम म्हणली जाते राज्यसेवेची, उत्तम टीम मी यासाठी म्हणतो, युनिकमध्ये उलट्या पद्धतीने शिकवतात. उलटी म्हणजे मेन्स कम प्री, महाराष्ट्रातले सगळे क्लास बघा प्री कम मेन्स असतात, कारण मेन्स शिकवणं खूप अवघड आहे. उत्तम टीम यासाठी म्हणले की 5-5, 6-6 वर्ष तो विषय शिकून त्या विषयातले एक्सपर्ट जे आपण म्हणतो त्यातले खासखळगे म्हणतो त्या टीमला माहीत झालेले आहेत. ती बॅच आता 2 मे 2018 पासून सुरू होते. जे 19 पासून तयारी करणे आज जे काही कॉलेजचे विद्यार्थी त्यांच्यासाठी ती सूचना आहे. तर याच्यात एक लक्षात घ्या की मी हा मुद्दा या ठिकाणी यासाठी सांगितला आहे, मार्गदर्शन घेण्यामध्ये किंवा चुकीचे पुस्तक वाचण्यामध्ये जर आपला वेळ गेला तर आपलं पूर्ण 1 वर्ष वाया जातं, आणि 1 वर्ष जर आपलं वाया गेलं तर पुढलं किती नुकसान होतंय वेळेचं सोडा पैशाचं हे तुम्हाला सांगण्याची आवश्यकता पडत नाही. म्हणून आता राज्यसेवेचं तोंडावर चाललंय, पण कंबाईनचे असेल किंवा गट गटची जे काही जास्त जागा आलेल्या आहेत, तुम्ही या जे वर्षी बघितलं, मी सकाळी मुद्दा म्हणून काउंट केलंय, 2018 1380 जागा भरल्या जाणार आहेत. आता 1380 जागा कशा जाधव सरांनी सांगितल्या ते घरी गेल्यावर काउंट करा, गट अ पासून गट ब आणि गट क, आणि जागा शोधून अभ्यास करणारे कधीच पास होत नसतात. मग काय म्हटलं मी, जे बरेच जण भाऊ करत होते, आता तरी यावर्षी मुलांना असं कारण झाले महाराष्ट्रातल्या सर्व मुलांना की आईवडिलांना नापास झाल्यावर कारण सांगण्याची गरज नाही, कारण आईवडिलांना आधीच माहीत झालं की MPSC जाहिरात 69 जागेची. ऑलरेडी कारण सांगायला आईतच सापडले, परंतु त्या एवढ्या जागेसुद्धा ज्यांना माहिती भविष्यात जागा वाढतात. तुम्ही बघा आजपर्यंतचा इतिहास आहे, 10-15 वर्ष झाला मी या क्षेत्रामध्ये, राज्यसेवेच्या जागा सुरुवातीला कधीही जास्त आलेल्या नाहीत, नंतर त्या वाढलेल्या असतात. त्यामुळे बी पॉझिटिव्ह, कंबाईनच्या सुद्धा जागा वाढतील, कच्या सुद्धा ऑलरेडी जास्त आल्यात, XSPA थोड्या कमीत, त्याच्यासुद्धा वाढ होऊ शकते. 2 नंबरचा प्रश्न घ्या, पहिल्या प्रश्नाचं क्लिअर झालं, बहुपक्षीय निर्यात नियंत्रण गट. बघा आपण बहुपक्षीय निर्यात नियंत्रण गट जो हा जो काय मुद्दा पाहिला तो सायन्स टेकच्या संदर्भातला पाहिला, बरोबर आहे. मग आता सायन्स टेक मधल्या अशा कोणत्या घटना आहेत की ज्या आपल्याला परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात, 2-3 घटना, त्याच्यावर मला एक डिस्कशन करायचं आहे. त्याच्यात मी प्राधान्यानं घटना पहिल्यांदा गेली ती म्हणजे इस्रोच्या अध्यक्षपदी KSIVAN यांची निवड झाली. मग आता ह्यात एक लक्षात घ्या, इस्रोच्या अध्यक्षपदी KSIVAN यांची निवड झाली हे या ठिकाणी बसलेल्या 95% विद्यार्थ्यांना माहिती आहे, परंतु आयोग तुम्हाला प्रश्न काय विचारतोय, इस्रोच्या अध्यक्षपदी KSIVAN यांची जी निवड झाली ते KSIVAN इस्रोचे कितवे अध्यक्ष आहेत, तुमच्यातलं कोण सांगेल, कोणीही सांगा, हा संवाद हे काय भाषण नाही, कितवे अध्यक्ष आहेत, एकालाही सांगता येत नाही, कितवे, बरोबर आहे, इस्रोचे कितवे अध्यक्ष आहेत, 9वे अध्यक्ष. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, फॅक्च्युअल स्वरूपातले प्रश्न MPSC जास्तीत जास्त विचारले जातात. एक मुलगा आला होता सर, म्हणला UPSC तयारी करणार होता, सर आमच्या इथं असे प्रश्न विचारत नाहीत, आमच्या इथं म्हणजे कुठं, UPSC मध्ये. मग मी त्याला सांगितलं की आमच्याही गल्ली परीक्षा देऊ नको, आमच्याही गल्ली म्हणजे कुठली, MPSC. तो म्हणला सर आमच्या इथं असं विचारतात की इस्रोचं खालीलपैकी कोणतं कार्य आहे का नाही, म्हणलं आमच्या इथे MPSC तसलं काय माहीत नसतं, फॅक्च्युअलचा डाटा जास्तीत जास्त त्यांच्याकडे असतो, आणि विकिपीडियाचा सगळ्यात जास्त वापर कोण करीत असेल तर MPSC चे पेपर शेटर. बघा तुम्ही विधाने लक्षात घ्या, 5-5, 6-6 विधाने असतात, आणि हे 5-5, 6-6 विधान आपल्याला मित्रांनो 33 किंवा 36 सेकंदामध्ये वाचायचे आहेत आणि ती सोडवायची. म्हणून जे खऱ्या अर्थाने अभ्यास करून जाणारे विद्यार्थी आहेत त्यांना वेळ पुरत नाही, आणि जे तुमच्या 8 एप्रिलच्या परीक्षेला किंवा 13 मेच्या परीक्षेला 15-20 मिनिटं आधी ज्यांचा पेपर झालेला असतोय तुम्ही गृहित धरायचं हा गोळ्या मारणारा कार्यकर्ता आहे. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याचा टायमिंगमध्ये पेपर कव्हर होतो का, नाही, कारण एवढे लेंदी प्रश्न आहेत आणि हे लेंदी प्रश्न 33 आणि 36 सेकंदात वाचून ते काय करायच्या, सोडवायच्या. मग आता इस्रोचे अध्यक्ष KSIVAN 9वे अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर त्यांच्याबद्दल आपल्याला एक लक्षात घ्या, मी मगाच्याप्रमाणे म्हणलं त्या घटनेबद्दलची सगळी माहिती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग त्यांच्या आधी अध्यक्ष कोण होते, एस किरण कुमार. आता इस्रोचे अध्यक्ष KSIVAN झाले, मग ते विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे संचालक होते. या ठिकाणाहून त्यांनी त्यांचे आपण असं म्हणूया की त्यांना इस्रोचे अध्यक्ष केलं, मग विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे जे आता संचालक झाले एस सोमनाथ झाले. मग त्या ठिकाणी रिक्त झालेल्या ठिकाणी कोणाची निवड झाली असा जर प्रश्न आला तर कोणाची, एस सोमनाथ यांची निवड झाली, अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. दुसरी बाब म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, रॉकेट मॅन म्हणून त्यांची ओळख आहे. आता प्रत्येक विधान मी यासाठी सांगतोय
की केशवन यांच्या बाबतची विधाने लक्षात घ्या असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. एक मध्यंतरी बँकिंगची परीक्षा झाली, त्या बँकिंगच्या परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारलाय, केशवन खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? तमिळनाडू या राज्याशी संबंधित आहे. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, त्यांच्याबद्दलची डिटेल माहिती आपल्याकडे असणं गरजेचं आहे. मुंबईतला असेल लोकसत्तामध्ये व्यक्तिवेद नावाचं सदर असतं, त्या त्या आठवड्यामध्ये ज्या काही व्यक्तीचं महत्त्वाचं कार्य असतं त्यांच्याबद्दल माहिती विचारली असती, त्यातला एखादा दुसरा तरी प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला जातो. त्यानंतरचा भाग जो आहे, तुम्ही जर बघितला असेल नौदलामध्ये प्रोजेक्ट 75 अंतर्गत 6 पाणबुड्या बनवल्या जाणार आहेत. किती? 6. मग मी वाक्य काय वापरलंय, प्रोजेक्ट 75 अंतर्गत 6 पाणबुड्या बनवल्या जाणार आहेत. ह्या 6 पाणबुड्यापैकी 3 पाणबुड्या नौदलात दाखल झालेल्या आहेत. त्यांची नावं आहेत खांदेरी, कलवरी आणि करंज. आता ही करंजी पाणबुडी नौदलात दाखल झाली ती 31 जानेवारी 2018 रोजी, नुकतीच काही दिवसापूर्वी आपण म्हणूया. म्हणून या पाणबुडीची आपल्याला तारीख विचारली जाईल. काही काही ठिकाणी युनिव्हर्सल ज्या काही घटना असतात तिथल्या तारखा आपल्याला कदाचित विचारल्या जातात. तुम्ही याच्यापूर्वी बघितलं असेल 4-5 वर्षापूर्वीची घटना आहे, मेट्रो रेल्वेचं उद्घाटन पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबईत कधी केलं अशा स्वरूपाचा प्रश्न आला होता. एका दुसरी तारीख काय केली जाते विचारली जाते. इस्रोचे अध्यक्ष केशवन प्रोजेक्ट 75 अंतर्गतच्या 6 पाणबुड्या 3 कोणत्या नौदलात दाखल झाल्या आणि ह्या सगळ्या मेक इन इंडिया अंतर्गत तयार केल्या जाणाऱ्या पाणबुड्या आहेत, त्याच्यामुळे याला जास्त महत्त्व आहे. आणि करंज पाणबुडीचं नुकतं जलावतरण करण्यात आल्यामुळे किंवा नौदलात दाखल झाल्यामुळं त्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आणखीन एक बाब बघा, सायन्स टेकच्या क्षेत्राशी 2 व्यक्ती आहेत, त्यामध्ये अवनी चतुर्वेदी, कदाचित यांच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. अवनी चतुर्वेदी कोणत्या राज्याशी संबंधित आहेत असा प्रश्न आला तर उत्तर काय आहे, मध्य प्रदेश. कुठल्या राज्याशी? मध्य प्रदेश राज्याशी संबंधित. वायुदलातील पहिली महिला लढाऊ वैमानिक, वायुदलातील पहिली महिला लढाऊ वैमानिक MiG-21 हे लढाऊ वेगवान, जे जगातील वेगवान लढाऊ विमान म्हटलं जातं, ह्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. त्यामुळे अवनी चतुर्वेदीवर आपल्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि त्यानंतरचा भाग म्हणजे अग्निपाथची यशस्वी चाचणी. आता यात लक्षात घ्या, ही देखील घटना जानेवारी महिन्यातलीच आहे. 18 जानेवारी 2018 रोजी अग्निपाथचं लॉन्चिंग करण्यात आलं आणि हे जे लॉन्चिंग आहे ते 5व्यांदा करण्यात आलं. याच्या आधी 4 चाचण्या घेण्यात आल्या होत्या. अग्निपाथ हे भारताचं पहिलं अंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे आणि अंतरखंडीय क्षेपणास्त्र असणारा भारत हा जगातला अग्निपाथमुळे 6वा देश ठरला. कितवा देश? 6वा. मग इथं प्रश्न असा येऊ शकतो की जगात अंतरखंडीय क्षेपणास्त्र असणारे देश जे आहेत ते खालीलपैकी कुठला आहे किंवा नाही. त्याच्यामुळे आपल्याला जे काही 6 देश आहेत त्यांची नावं माहिती असणं गरजेचं आहे. मी तुम्हाला नावं वाचून दाखवतो. एक अमेरिका आहे, रशिया आहे, चीन आहे, फ्रान्स आहे, ब्रिटन आहे आणि भारत आहे. आणखीन एकदा नावं वाचून दाखवतो, अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि भारत असे 6 देश आहेत ज्यांच्याकडे आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहेत. 5,500 किलोमीटर किंवा आंतरखंडीय एका खंडातून दुसऱ्या खंडात जे काय पल्ला घातणार क्षेपणास्त्र आहे त्याला आंतरखंडीय क्षेपणास्त्र म्हणलं जातात. ह्या अग्निपाथबद्दल आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग या सायन्स टेकमध्ये ह्या जास्तीत जास्त बहुपक्षीय निर्यात नियंत्रण गट आणि अग्निपाथ ह्या 2 पैकी एखादा प्रश्न विचारला जाणे शक्यता आहे. मित्रांनो एक लक्षात घ्या, पेपरला येणारी घटना किंवा दररोज घटणाऱ्या घटना ह्या महत्त्वाच्या असतात, पण त्या घटनामधली कोणती घटना महत्त्वाची, कोणती घटना आपल्याला विचारली जाऊ शकते याचा अंदाज बांधणे म्हणजे योग्य ट्रॅकने अभ्यास करणे. पेपरला तर दररोज कितीतरी घटना येतात, मग सगळ्याच आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत का? नाही. मग 6-7 सायन्स टेकच्या घटना आहेत, त्यातल्या अग्निपाथवर एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, अवनी चतुर्वेदीवर प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि बहुपक्षीय निर्यात नियंत्रण गटावर एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्या घटनामधल्या घटना सिलेक्ट करता येणं म्हणजे करंटचा अभ्यास करता येणं. मी नेहमी असं म्हणत असतो की स्पर्धा परीक्षा करत असताना माणसाचे 2 गुरु असावेत विद्यार्थ्याचे. त्यातला पहिला गुरु म्हणजे आयोगाचा सिलॅबस आणि आयोगाचे झालेले पेपर. आयोगाचा सिलॅबस ज्याला पाठ नाही आणि झालेलं पेपरचं ज्याचं विश्लेषण नाही त्यांनी कितीही तास अभ्यास करू द्या त्याचा रिझल्ट येणार नाही. कारण की या ठिकाणी एक लक्षात घ्या, आज सभागृहामध्ये इथं बसलेले बरेच विद्यार्थी जुने विद्यार्थी 2-2, 3-3 वर्षापासून तयारी करतात, रिव्हिजनसाठी इथं आलेले आहेत. त्यांना जर आज मानवी हक्कचा सिलॅबस विचारला उपघटकाने तर सांगता येत नाही. त्यांना म्हटलं का दुसरा पेपर कुठला राज्यसेवेचा, फक्त सांगतील राज्यघटना आहे. अख्खा सिलॅबस सांगता येत नाही, संपूर्ण सिलॅबस घटक उपघटक ने सांगता येत नाही. घटक उपघटक न्याय सिलॅबस तुम्हाला सांगता येणे किंवा पाठ असणे किंवा तो लिहिता येणे म्हणजे राज्यसेवा मेनचा 30% अभ्यास झाल्यासारखा आहे. पण तर या सगळ्या गोष्टीकडे विद्यार्थ्यांचं दुर्लक्ष असतं. म्हणून एक लक्षात घ्या, जे नवीन आहेत किंवा जे जुने आहेत त्यांनी एक बाब लक्षात घ्यायची, ज्या सिस्टीमची आपण परीक्षा देणार आहोत त्या सिस्टीमचा संपूर्ण सिलॅबस आपला पाठ असणं गरजेचं आहे.
आणि दुसरी बाब म्हणजे झालेल्या पेपरचं विश्लेषण. झालेल्या पेपरचं विश्लेषण यासाठी मित्रांनो, यावर्षी कोणता प्रश्न आला आणि पुढल्या वर्षी कोणता प्रश्न येऊ शकतो याचा अंदाज बांधण्यासाठी झालेल्या पेपरचं विश्लेषण. आणि हे जर स्ट्रॉंग असेल तर मी कोणत्याही ठिकाणी राहून मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये न राहता सुद्धा जर तुम्ही तयारी करत असलात तरी तुम्हाला पहिल्या अट्ट्यामध्ये पोस्ट मिळू शकतो. तशी पोस्ट मिळवणारे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये आहेत. मी गडचिरोलीमध्ये फेब्रुवारीमध्ये लेक्चर द्यायला गेल्यानंतर जो गेल्या वर्षीचा एक्साइज PSIचा जो रिझल्ट लागला त्या जिल्ह्यातनं 9 विद्यार्थी सिलेक्ट आहेत. किती? 9 विद्यार्थी. आम्ही त्या ठिकाणी सत्कार केला होता त्या ठिकाणी त्यांचा. असं काही नाही की आपण पुण्यामध्येच आलो आहे मग मोठ्या सिटीमध्ये आलो आहे आणि तिथं आल्यानंतरच आपलं तयार होते, अशातला काही भाग नाही. तुम्ही कोणत्याही ठिकाणी राहून जर योग्य तयारी असेल, योग्य मार्गदर्शन असेल, योग्य संदर्भ साहित्याचा वापर असेल तर निश्चित तुमचा रिझल्ट पहिल्या अट्टेमध्ये सुद्धा येऊ शकतो. 2 नंबरचा प्रश्न घ्या. बघा 2 नंबरचा प्रश्न काय, बडोदा गुजरात येथे झालेल्या पहिल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, बडोदा गुजरात या ठिकाणी झालेले जे काही साहित्य संमेलन आहे या वर्षीचं कितव्या क्रमांकाचं? 91व्या. हे जे संमेलन आहे हे या ठिकाणचं 4थ्या क्रमांकाचं संमेलन आहे, म्हणजे बडोद्यामधलं 4थ्या क्रमांकाचं आहे. एकूणातलं 91व्या क्रमांकाचं आहे. वाक्य लक्षात घ्या, एकूणातलं कितव्या क्रमांकाचं? 91व्या. आणि बडोद्यामधलं झालेलं हे 4थ्या क्रमांकाचं आहे. स्वातंत्र्यानंतरचं पहिलं संमेलन आहे. 3 वाक्य तिथं, तिन्हीपैकी कशावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि या साहित्य संमेलनाच्या पहिल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष विचारल्या त्याचं उत्तर आहे कान्होबा कीर्तिकर. बऱ्याच मुलांनी त्याचं उत्तर असलेले लक्ष्मीकांत देशमुख, त्यांना वाटलं हे पहिलंच आहे, परंतु याचं उत्तर आहे कान्होबा कीर्तिकर. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, आपल्याला दुसरी अतिरिक्त माहिती काय असणं गरजेचं आहे. आत्तापर्यंत जे काय 4 साहित्य संमेलनं बडोद्यात झाल्यात त्यांची वर्षे आणि त्यांचे अध्यक्ष. पहिलं जे बडोद्याला साहित्य संमेलन झालं ते 1909 झालं, 7व्या क्रमांकाचं आहे, त्याचे अध्यक्ष कान्होबा कीर्तिकर आहे. 2 नंबरचं संमेलन 1921 झालं, 11व्या क्रमांकाचं, त्याचे अध्यक्ष नचिकेळकर. कोण आहेत? नचिकेळकर. 3 नंबरचं 1934 झालं, 20व्या क्रमांकाचं, नारायण चापेकरच्या त्या अध्यक्ष आहेत. मी पर्यायामध्ये 3 पर्याय ते टाकलेले आहेत मुद्दामून त्या ठिकाणी. आणि 2018 91व्या क्रमांकाचं लक्ष्मीकांत देशमुख, कोल्हापूरला जिल्हाधिकारी म्हणून काम त्यांनी पाहिलेले. त्यांची जी काय लेखन साहित्य आहे किंवा ग्रंथसंपदा आहे, त्यांनी कोणतं पुस्तक लिहिलं किंवा नाही असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तुम्हाला आणखीन एक उदाहरण देईल मी, STMains मुद्दाम का म्हणतो की या वर्षातली ती पहिली परीक्षा पार पडली आणि त्या परीक्षेत अरुण साधूवर प्रश्न विचारलाय, अरुण साधू यांनी खालीलपैकी कोणतं पुस्तक लिहिलं नाही. तसंही ते एक आपल्याला प्रश्न येऊ शकतो की लक्ष्मीकांत देशमुख यांनी खालीलपैकी कोणतं पुस्तक लिहिलं किंवा लिहिलं नाही. त्यांची जी काय ग्रंथसंपदा आहे ती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग आता एवढंच माहिती असून उपयोग नाही, आपल्या याच्याबद्दलची अतिरिक्त माहिती असणं गरजेचं आहे. बघा गेल्या महिन्याच्या लोकराज्यामध्ये जनरली आपल्याला असं सांगितलं जातं की तुम्ही करंटचा अभ्यास करत असताना लोकराज्य योजनेचा जास्तीत जास्त वापर करा. निश्चितच करायला पाहिजे, लोकराज्यमधून तर फायदा होतोच, योजना मेन्सला जास्त फायदेशीर आहे, पण त्यातलं आपल्याला काय विचारलं जातं हा भाग सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. मग यात लक्षात घ्या की त्या लोकराज्यमध्ये जर तुम्ही बघितलं गेल्या महिन्याच्या तर 91 साहित्य संमेलनाचे अध्यक्ष दिलेत. एका विद्यार्थ्याचं म्हणणं काय आलं की सर आम्ही 91 साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पाठ करायचे का? मुळीच नाही. त्यातलं आपल्याला एक्झाम ओरिएंटेड काय पाहिजे की पहिलं साहित्य संमेलन कधी पार पडलं, पहिल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? महादेव गोविंद रानडे, पुणे या ठिकाणी पार पडलं. मग यात पुन्हा 91 म्हणजे अतिरिक्त माहिती आपल्याला काय पाहिजे तर याच्यात एक लक्षात घ्या की आतापर्यंत साहित्य संमेलनाच्या 4 महिला ज्या आहेत 4 महिलांना अध्यक्षपद घोषवलेलं आहे. आणि यातल्या पहिल्या महिला ज्या आहेत त्यांचं नाव कोण सांगेल तुमच्यातलं सांगा बघूया. पहिल्या महिला अध्यक्ष कोण? एकालाही सांगते नाही म्हणलं अवघड आहे. हा, कुसुमावती देशपांडे का दुर्गा भागवत का शांता शेळ का विजया राजे अध्यक्ष? मग या ठिकाणी लक्षात घ्या, आपल्या समोर 91 साहित्य संमेलनाची यादी आहे, वर्ष आहेत, त्या 4 महिलांची नावं आहेत, आणि आपण त्याच्यावर विश्लेषण केलेलं नाही. फक्त महाराष्ट्र भूषण यादीची समजा आपल्या समोर आहे, आपण जर त्यात किती महिलांना मिळाले, 3 महिलांना मिळाले हे जर माहीत नसेल. भारतरत्न पुरस्काराची यादी आपल्या समोर आहे, त्यात किती महिलांना भारतरत्न मिळाला आहे? 5 महिलांना, पहिल्या इंदिरा गांधी आहेत, हे जर माहीत नसेल तर समोर मटेरियल असून समोर कितीही साहित्य असून उपयोग आहे का, त्यावर प्रश्न काय विचारला जातो हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. मग कुठलंही साहित्य संमेलन ज्यावेळी विचारलं जातं त्याचा अध्यक्ष विचारला जातो, स्वागत अध्यक्ष विचारला जातो, उद्घाटक विचारला जातो. मग यावेळेचं जे काही संमेलन पार पडलं अध्यक्ष तर तुम्हाला माहीत झाल्यात. उद्घाटक आहेत रघुवीर चौधरी ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे 2015. स्वागत अध्यक्ष जे आहेत ती राजमाता शुभांगिनी राजे गायकवाड. आणि आगळं वेगळं यावेळेचं महत्त्वाचं म्हणजे बघा, हे साहित्य संमेलन महाराष्ट्रातील बुलढाणा या ठिकाणच्या हिवरा आश्रम या ठिकाणी होणार होते.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीने विरोध केला, हे साहित्य संमेलन साहित्य महामंडळानं बडोदा या ठिकाणी घेतलं, म्हणून त्याच्याबद्दल सुद्धा अतिरिक्त माहिती असणं गरजेचं आहे. मग तुमच्यातल्या काही लोकांचं म्हणणं असेल, सर एक घटना आणि एक घटनेवर एवढं सगळं माहिती असायला पाहिजे का? निश्चितच माहिती असायला पाहिजे, कारण की आत्ता आयोगाचा जो काय पॅटर्न चेंज झाला आहे 2010 पासून, लेंदी प्रश्न विचारण्याचा, त्या प्रश्नामध्ये जास्तीत जास्त माहिती टाकायचा. ज्यावेळेस जास्तीत जास्त माहिती टाकली जाते, विधानं टाकली जातात, त्यावेळेस आपल्याला सगळं त्याच्याबद्दलचं डिटेल माहीत असणं गरजेचं आहे. क्लिअर होत आहे? 3 नंबरचा प्रश्न घ्या. काय प्रश्न आहे? मिस वर्ल्ड 2017 बाबतची विधाने लक्षात घ्या. यात बघा, मिस 2017ची मिस वर्ल्ड किताब मानुश्री छिल्लर हिने पटकावला. मानुश्री छिल्लर पुरस्कार प्रकरणी 6वी भारतीय ठरली. या स्पर्धेत 18 मेंजा स्टिफने हिल या अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आल्या. CBSEने घेतलेल्या 12वीच्या परीक्षेत मानुषी भारतात पहिली आली होती. 21 वर्षीय मानुषी छिल्लर ही मूळची पंजाब राज्यातील आहे. हे विधान चुकीचं आहे, कारण ती कुठल्या राज्यातली? हरियाणा. मग उत्तर किती? 3 नंबर. ज्यावेळेस या प्रश्नाबद्दलची आपण अतिरिक्त माहिती पाहू, त्यावेळेस आपल्या याच्यावर प्रश्न काय विचारला जातो. एक बाब विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय पातळीवर कोणत्याही कारणास्तव भारताची प्रतिमा ज्यावेळेस उच्च दर्जाचे आपण म्हणूया किंवा एखादं पद तिथं महत्वाचं एखादी व्यक्ती भूषत असते, त्यावेळेस आपल्याला त्यावर प्रश्न विचारला जातो. यावेळेच्या यादीमध्ये मिस वर्ल्डच्या जर तुम्ही बघितलं तर मिस वर्ल्ड जी आहे ती कुठल्या देशाची ठरली? भारताची. इथं प्रश्न काय येईल, आत्तापर्यंत किती वेळा भारताची मिस वर्ल्ड ठरली? किती वेळा? 6 वेळा. किती वेळा टोटल? 6 वेळा. मग यात लक्षात घ्या, 6 वेळा मिस वर्ल्ड, 2 वेळा मिस युनिवर्स. बघा, 6 वेळा मिस वर्ल्ड, 2 वेळा मिस युनिवर्स. एक दुसरा अवघड स्वरूपाचा प्रश्न काय इथं विचारला जाऊ शकतो, कोणत्या 2 वर्षी भारताला मिस वर्ल्ड आणि मिस युनिवर्सचा किताब मिळाला? इथं थोडा अवघड प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग यात बघा, ज्या वर्षी ऐश्वर्याला 1994 मिस वर्ल्ड हा किताब मिळाला, त्याच वर्षी सुष्मिता सेनला मिस युनिवर्सचा किताब मिळाला आहे. ज्या वर्षी 2000 या वर्षी प्रियंका चोप्राला मिस वर्ल्डचा किताब मिळाला, त्याच 2000 वर्षी लारा दत्तला मिस युनिवर्सचा किताब मिळालेला आहे. म्हणजे हा देखील भाग माहिती असणं गरजेचं आहे. मग त्या 6 मिस वर्ल्डची नावं, 2 मिस युनिवर्सची नावं आणि मिस वर्ल्ड या वर्षी भारताची झाल्यामुळं एक आणखीन एक नवीन रेकॉर्ड झालंय. व्हेनेझुएला आणि भारत हे दोनच देश आहेत की त्यांना 6 वेळा मिस वर्ल्डचा किताब मिळाला आहे. ही एक आगळीवेगळी घटना ठरलेली आहे, त्यामुळे त्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मी एका सभागृहामध्ये मुलाला विचारलं होतं की मिस वर्ल्ड आणि मिस युनिवर्स मधला फरक काय. मला वाटतं लातूरमध्ये हा किस्सा झाला होता. एक मुलगा उठला, म्हणला सर मिस वर्ल्ड गोरी असते, पुढलं काय सांगायची गरज नाही. मिस वर्ल्ड आणि मिस युनिवर्स मध्ये फरक असा आहे, मिस वर्ल्ड ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असते आणि मिस युनिवर्स ही स्पर्धा कॉर्पोरेट क्षेत्रासाठी आहे. मिस वर्ल्ड ही स्पर्धा एरिक मोर्ली यांनी सुरू केली आणि मिस युनिवर्स ही स्पर्धा आत्ताचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण? डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केली. म्हणजे तो एक प्रश्न आहे, त्या प्रश्नाबद्दल जर आपल्याला 6 मिस वर्ल्डची नावं, मिस युनिवर्स 2ची नावं, 94 मिस वर्ल्ड आणि मिस युनिवर्स, 2000 मिस वर्ल्ड आणि मिस युनिवर्स, व्हेनेझुएला आणि भारत ह्या दोन्ही देशाला सर्वाधिक 6 वेळा पुरस्कार मिळाला आहे, याच्याबाहेर प्रश्न जाऊ शकत नाही आणि याच्याबाहेर जास्त कलेक्शन करण्याची पण आवश्यकता नाही. डेप्थ घ्यायची एखाद्या प्रश्नाची, पण एवढी डेप्थ घ्यायची की जी आपल्या डोक्याची वर गेली पाहिजे, किंवा वर जाणार नाही याची काळजी घ्यायची. कारण मुलं काय करतात, अभ्यास करत असताना इतक्या डिटेल नोट्स काढतात की त्या नोट्स काढता काढता त्या डिटेल्समध्ये सगळ्याच बाबी त्यांच्या समाविष्ट असतात. एक मला विद्यार्थी युनिक्समध्ये, युनिकच्या ऑफिसमध्ये मी बसलो होतो, त्यावेळेस नोट्स दाखवायला आला. सर म्हणला मी चालू ग्रामच्या नोट्स काढल्या, तर जरा मला चेक करून द्या. त्यावेळेस त्या नोट्समध्ये त्यांनी काय लिहिलं होतं, विराट कोहली आणि अनुष्का शर्माचं नुकतंच लग्न झालं. बघा नोट्समध्ये काय आहे, मी मुद्दे सांगतोय. इटलीमध्ये लग्न पार पडलं, रेस्टॉरंटचं नाव लिहिलं, लग्न झाल्यानंतर रिसेप्शन दिल्ली आली मुंबईला पार पडलं. दिल्लीला का पार पडलं, विराट कोहलीचे सर्वात मित्र दिल्लीला आहेत, हे नोट्समध्ये लिहिले. मुंबईला का पार पडलं रिसेप्शन, तर अनुष्का शर्माचे सर्वात जास्त मित्र कुठं आहेत? मुंबईला आहेत. अशा स्वरूपाचे नोट्स काढणारे सुद्धा MPC कार्यकर्ते आहेत. काही लोकांना कदाचित वाटले सर असं पण करतात का? हो आहेत. कोणते आहेत? स्पर्धा परीक्षा तयारी करणारे. मी 2 वर्ग सांगितल्यात बघा, स्पर्धा परीक्षा तयारी करणारे आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे. जसं पंढरीच्या वारीला हौशे गौशे नऊशे जातात, तसे आपल्या स्पर्धा परीक्षेत सुद्धा हौशे गौशे नऊशे आहेत. तुमच्या रूममध्ये पण असतील, तुमच्या अभ्यासिकेमध्ये सुद्धा असतील. काही काही मुलं बघा,
अभ्यासिकेत सकाळी 7 वाजता येत असताना खूप मोठं दप्तर घेऊन येतात जे इथपर्यंत येतं. 7 वाजता ते अभ्यासिकेच्या टेबलवर ठेवतात, जागा फिक्स करतात. 7 एकदा नाश्त्याला गेले की 9 परत येतात. 9 परत आले की जे पेपर वाचायला सुरुवात करतात, पुणे टुडे नावाची पुरवणी सुद्धा वाचत बसतात. ज्या पुरवणीतून आपला काय फायदा असतो का? नाही. आणि काही काही मुलं विश्वास बसणार नाही, 5-5 तास पेपर वाचायला वेळ देतात. तुमच्या अभ्यासिकेत असतील सुद्धा एका तासापेक्षा जास्त वेळ पेपर वाचन करण्याची आवश्यकता नाही. 1 तासात 2 पेपर वाचून होतात. तुम्ही म्हणता सर 1 तासात 2 पेपर, आम्ही एकच वाचतोय दिवसभर, होत नाही. हे का होतं असं तर तुम्ही अनावश्यक बातम्या वाचता. अनावश्यक बातम्या भरपूर असतात, जे आपण मी टुडे पुरवणी जसं म्हटलं. आपल्या ज्या लोकलच्या पुरवण्या महत्वाच्या आहेत का? नाही. आपल्याला काय संपादकीय पान महत्वाचं आहे, रविवारच्या पुरवण्या महत्वाच्या. काही मुलाचं म्हणणं सर संपादकीय पानात आमचं करंटचे बिट्स काहीच निघत नाही. 1 लक्षात या, पेपर वाचन हे फक्त करंटसाठी नाही, शिष्यासाठी सुद्धा फायदा आहे. तुमच्या निबंध लेखनासाठी फायदा आहे, बऱ्याच गोष्टीसाठी त्याचा फायदा आहे. म्हणून संपादकीय पान सुद्धा तुम्हाला वाचायचं आहे, रविवारच्या पुरवण्या सुद्धा वाचायचं आहे. बघा, आज घडलेल्या ज्या घटना असतात त्याचं डिटेल विश्लेषण कशामध्ये केलेलं असतं? संपादकीय पानामध्ये केलेलं असतं. आणि आठवड्याभर ज्या घटना झालेल्या असत्या त्याचं डिटेल विश्लेषण हे रविवारच्या पुरवण्यात केलं असतं. रविवारच्या पुरवण्यात तुम्ही जर बघितलं, महाराष्ट्रांची संवाद नावाची पुरवणी असते, लोकसत्ताची लोकरंग नावाची पुरवणी असते, सकाळची सप्तरंग नावाची पुरवणी असते, लोकमतची मंथन नावाची पुरवणी असते. ह्या सगळ्या 4 पुरवण्या जर रविवारच्या तुम्ही वाचल्या तर आठवड्यात ज्या काही घटना झाल्या त्याचा आपल्याला सार समजतो. हे जे काही येणाऱ्या परीक्षेत, भविष्यातल्या परीक्षेसाठी तयारी करतात त्यांच्यासाठी, आता 8 एप्रिलवाल्यासाठी नाही. म्हणून या ठिकाणी लक्षात, किमान 2 पेपरचं वाचन करायचं, 1 तासापेक्षा जास्त वेळ द्यायचा नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, करंटचं सगळ्यात चांगलं पुस्तक म्हणजे तुम्ही स्वतः काढलेल्या नोट्स, त्या जर तुमच्याकडे असतील तर त्याच्या बाहेर प्रश्न जात नाही. कारण आपण ज्या घटना वाचतो आणि त्या घटनेचे इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही जर बारकावे शोधले तर तुमच्या वहीमधलेच प्रश्न, तुम्हाला जर 25 प्रश्न विचारले किमान 20 प्रश्न तरी तुमच्या वहीमधले सापडतील. म्हणून जास्तीत जास्त जे काही कंबाईनची किंवा कुठली गट कची जी काही तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांनी तो प्रयत्न करायचा. परंतु मुलं अभ्यास पेपरचा कधीपासून सिरियसली करतात? फॉर्म भरल्यापासून. बरेच विद्यार्थी की फॉर्म भरल्यापासून मन लावून पेपर वाचतात, पण तिथनं पुढल्या घटना जास्त विचारल्या जात नाहीत. त्याच्यामुळे काय की मागील जे काही मॅगझिन असतील, काही पुस्तकं असतील, इयरबुक असतील, त्याचा जास्तीत जास्त तुम्ही वापर करायचा. 4 नंबरचा प्रश्न घ्या आता. आवाज येतो मित्र? बघा, या खेलो इंडिया स्पर्धेत सर्वाधिक पदके खालीलपैकी कोणत्या राज्याने पटकावले असा प्रश्न आहे. त्याचं उत्तर काय आहे कोण सांगेल? कुठलं? बघा, आता याच्यामध्ये याचं उत्तर महाराष्ट्र आहे. पण काही लोकांना असं वाटेल की सर हरियाणा आहे. परंतु यात बघा, पदके असा मुद्दा म्हटलाय मी. प्रथम क्रमांक म्हटलंय का? प्रथम क्रमांक असा जर शब्द असता तर त्याचं निश्चितच उत्तर हरियाणा राहिलं असतं. कारण की ज्यांनी स्वर्णपदक जास्त जिंकल्यात त्यांना पहिला क्रमांक दिला असतो. आता यात बघा, महाराष्ट्रानं 111 पदकं जिंकल्यात. किती? 111. आणि हरियाणानं 102च जिंकल्यात. परंतु हरियाणाची 38 सुवर्णपदकं आहेत आणि महाराष्ट्राची 36 आहेत. मग हरियाणाची सुवर्णपदकं जास्त असल्यामुळं, 38 असल्यामुळं हरियाणाचा पहिला क्रमांक आहे. प्रथम देश, प्रथम राज्य कुठलं म्हटलं की हरियाणा, आणि पदके सर्वाधिक कुणी म्हटलं की महाराष्ट्रानं. मग आता या ठिकाणी लक्षात घ्या, या टॉपिकवर हमखास प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे खेलो इंडियावर. मग आता ह्या पदकाच्या संदर्भात विचारलंय, परंतु जनरल आपल्याला आणखीन काय विचारलं जाऊ शकतं या स्पर्धेबाबत? तर बघा, 31 जानेवारी ते 8 फेब्रुवारी 2018 दरम्यान ही स्पर्धा खेळवली गेली नवी दिल्ली या ठिकाणी, इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम या ठिकाणी. नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलं आणि ह्या स्पर्धेचे जनक जे आहेत ते केंद्रीय क्रीडा मंत्री राजवर्धन सिंह राठोड यांच्या संकल्पनेतनं ही स्पर्धा घेण्यात आली. आणि घेण्यामागचा उद्देश आहे शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांचे क्रीडा गुण ओळखणे आणि ज्या काय भविष्यातल्या मोठमोठ्या स्पर्धा होत्या त्या स्पर्धेमध्ये आपण प्रथम क्रमांकावर येणे. या उद्देशानं खेलो इंडिया ह्या स्पर्धेचं आपल्या देशामध्ये काय करण्यात आलं, आयोजन करण्यात आलं. मग इथं काय काय मी मुद्दे सांगितले, दिल्लीमध्ये पार पडली, नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलं, इंदिरा गांधी इंडोर स्टेडियममध्ये हरियाणा 102 पदकं जिंकली, महाराष्ट्राने 111 जिंकली. संख्यात्मकरित्या बघितलं तर महाराष्ट्र आहे, परंतु सुवर्णपदक हरियाणा जिंकल्यामुळे हरियाणाचा प्रथम क्रमांक, सर्वाधिक पदके म्हणलं तर महाराष्ट्र, जनक कोण या स्पर्धेचं म्हणलं तर राजवर्धन सिंह राठोड. अशा पद्धतीनं हा भाग खेलो इंडियाचा तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढला प्रश्न घ्या, 5 नंबरचा. बघा, जसे मी 4 प्रश्न आपले झाले, टप्प्याटप्प्याने तुम्हाला थोडी ग्रीप येईल की आपलं रिव्हिजन होतंय, किंवा ज्यांना माहीत नाही त्यांना काही नवीन गोष्टी माहीत होतील. जसे आंतरराष्ट्रीय घडामोडीच्या तुम्हाला 10 घटना मी सांगितल्या की ज्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात,
कोणत्याही पुस्तकात किंवा कोणत्याही मॅगझिनमध्ये ह्या सगळ्या घटनांबद्दल माहिती आहे, ती माहिती संकलित करण्याचं काय किंवा शेवटच्या टप्प्यात रिव्हिजन करण्याचं तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा, त्याच्यावर आपला प्रश्न विचारला जाईल. तसंच मी दुसरी जी घटना आहे राष्ट्रीय घडामोडी, त्या कोणत्या आहेत की ज्याच्यावर आपला प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्या फक्त घटना सांगतो, मग पुढल्या प्रश्नाकडे जाऊया. बघा, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांची निवडणूक, तुम्ही म्हणताल की सर हे खूप दिवसापूर्वी झाले, याच्यावर प्रश्न विचारला जाणार नाही, पण आधी एक मी विधान केले की परीक्षेच्या आधीच्या एक वर्षाच्या घटना आपल्याला विचारल्या जातात, त्यामुळे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींची निवडणूक हा एक भाग आपल्याला विचारला जाऊ शकतो. रेरा कायदा यावर देखील आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा भाग आहे राष्ट्रीय पोषण मिशन, नोव्हेंबर डिसेंबरमध्ये हे जे काही सुरू झालं त्यावर आपला प्रश्न विचारला जाईल. तिसरा राष्ट्रीय वन्यजीव कृती आराखडा, जो प्रश्नाच्या माध्यमातून एक प्रश्न आहे त्याच्यावर पुढे त्या माध्यमात आपण तिथं डिटेल पाहूया. नुकत्याच 3 राज्याच्या निवडणुकीचे निकाल जे आले ईशान्येकडील त्यावर प्रश्न विचारला जाईल. गुजरात हिमाचल प्रदेशमधील निवडणुकावर प्रश्न विचारला जाईल. सरदार सरोवर प्रकल्पाचं लोकार्पण त्यावर प्रश्न विचारला जाईल. काँग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी त्यावर प्रश्न विचारला जाईल. काही मुलांचं म्हणणं असतं की सर भाजपचं सरकार आहे मग काँग्रेसवर कसं काय प्रश्न विचारला जाईल, प्रश्नपत्रिका काढताना असं काही नसतं. ज्या काही घटना असतात त्या या पक्ष न बघता एक घटना म्हणून त्या घटनाकडे बघितलं जातं, त्यामुळं काँग्रेसचे जे काही नवीन अध्यक्ष झाले तरुण राहुल गांधी त्यांच्यावर प्रश्न विचारला जाईल. नवीन मेट्रो रेल्वे धोरण जे काही 2017 डिक्लेअर झाले त्यावर आपला प्रश्न विचारला जाईल. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन या बाबीवर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. भारतातील नदीवरील जो काही सर्वात लांब पूल उभारण्यात आला आहे त्यावर प्रश्न विचारला जाईल. सर्वाधिक लांबीचा बोगदा त्यावर प्रश्न विचारला जाईल. आणि खाजगीपणा हक्क मूलभूत हक्क आहे त्यावर देखील प्रश्न विचारला जाईल. ते प्रश्नाच्या माध्यमातून आपल्यासमोर पुढे येणारच आहे. मग आता 5 नंबर प्रश्नाचं बघूया. अर्जन सिंग यांच्याबाबतची विधाने लक्षात घ्या. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या मित्रांनो, महत्वाच्या निधन झालेल्या व्यक्तीवर राज्यसेवेत एक प्रश्न असतोच. मग वाक्य काय म्हटलं मी, महत्वाच्या निधन झालेल्या व्यक्तीवर राज्यसेवेमध्ये एक प्रश्न असतोच म्हटलेले. आत्तापर्यंतचे जे काही 4-5 ज्या काही 6 एक्झाम राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षा झालेल्या आहेत त्या जर सगळ्या पूर्वपरीक्षेच्या एक्झाम बघितल्या तुम्ही आणि त्यातले जर प्रश्न बघितले तर प्रत्येक परीक्षेत निधन झालेल्या व्यक्तीवर प्रश्न विचारलेला आहेच. तुम्ही बघितलं असेल वर्गीस कुरियरवर प्रश्न विचारलेला आहे, विलासराव देशमुख यांच्यावर प्रश्न विचारला आहे, गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रश्न विचारला आहे, त्यांच्या कार्याच्या संदर्भात प्रश्न विचारले जातात. फक्त निधन झालेल्या व्यक्तीमध्ये एक लक्षात घ्यायचं, त्या महत्वाच्या व्यक्ती असाव्या. नंतर काही काही मुलं काय करतात, एका मुलानं नोट्समध्ये काय केलं होतं, एका व्यक्तीबद्दलचे निधन झालेली वार्ता काढून आणली होती, मग मी ती वही चेक करत असताना ही घटना योग्य आहे, ही काढली ती घटना बरोबर आहे असं मी स्टिक मार्क करत चालत होतो, पण एका ठिकाणी एक निधन झालेल्या व्यक्तीचं नाव लिहिलं होतं आणि त्यांच्याबद्दलची माहिती लिहिली होती. मग मी त्याला विचारलं ह्या व्यक्तीबद्दल तू माहिती का काढली, म्हणला सर ह्या व्यक्तीनं आमच्या गल्लीमध्ये 25 वर्ष कुठलाही वाद न घालता गणपती बसवले आणि ते नुकतेच एक्सपायर झाले आणि ते मला महत्वाचे वाटले म्हणून मी लिहिले. अशा निधनवार्ता विचारत नाही. निधनवार्ता कोणत्या विचारतात, जी व्यक्ती गेल्यामुळं समाजाचं देशाचं राष्ट्राचं आंतरराष्ट्रीय पातळीवर नुकसान झालंय त्या व्यक्तीबद्दलच्या निधनवार्ता आपल्याला काय केल्या जातात विचारल्या जातात. मग यावर्षी जर तुम्ही बघितलं शशी कपूर बद्दल आपल्याला विचारलं जाऊ शकतं. मग या ठिकाणी तुम्ही जी काही ब्रेकिंग न्यूज बघितली आतापर्यंतची सर्वात जास्त आणि सर्वात गाजलेली न्यूज सगळ्या चॅनलवाल्यांनी त्या न्यूजची TRP वाढवली ती श्रीदेवीबद्दलची न्यूज, पतंगराव कदम यांच्याबद्दल, गंगाधर पानतावले जी कंबाईनला आपल्याला विचारलं जाऊ शकते, गौरी लंकेश, अर्जन सिंगचा जो प्रश्न पाहतोय, अरुण साधू जो ऑलरेडी STI आलेला आहे, स्टीफन हॉकिंगबद्दल कदाचित आपल्याला विचारलं जाईल आणि केदारनाथ सिंह ज्ञानपीठ पुरस्कार विजेते यांच्यापैकी एक आहे. आता यात एक लक्षात घ्या, हे विचारत असताना यांचं एखादं आत्मचरित्र, एखादं पुस्तक किंवा त्यांचं कार्य किंवा त्यांना एखादा पुरस्कार जर मिळाला असेल तर त्यावर प्राधान्य किंवा त्यांच्याबाबतची विधाने लक्षात घ्या असा प्रश्न विचारला जातो. एका विद्यार्थ्याने काय केलं होतं, असं निधन झालेल्या व्यक्तीचा एक चार्ट केला होता आणि त्यांच्याबद्दल 5-5-6-6 ओळी जशी मी नावं सांगितलं तसं लिहिलं होतं आणि त्याच्यापुढे त्याने अमिताभ बच्चनबद्दलची बी माहिती काढली होती. मग तो वही चेकिंगला घेऊन आलेलं, म्हणलं ही अमिताभ बच्चनची माहिती का काढली, म्हणलं सर तुमचं एक व्याख्यान मी ऐकलं होतं, त्या व्याख्यानात तुम्ही सांगितलं होतं की ऍडव्हान्स अभ्यास करत जा. मी आत्ताच न्यूज वाचली होती की अमिताभ बच्चन यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलंय, मी अंदाज लावला काही बरं वाईट होईल, आपल्या आधीच माहिती काढली म्हणलं मी. असं होता का म्हणे, जे गेले त्यांच्याबद्दलच माहिती काढा, संभाव्य यादी तयार करण्याची गरज नाही. मग अर्जन सिंग यांच्याबाबतची विधान लक्षात घ्या. यात बघा,
सप्टेंबर 2017 वयाच्या 98व्या वर्षी नवी दिल्ली येथे त्यांचे निधन झाले, हे विधान बरोबर आहे. दुसरं जे विधान आहे 1965 ते 1970 कालखंडामध्ये भारतीय हवादलाचे प्रमुख होते, हे विधान कसं आहे? चुकीचं आहे. आता हे चुकीचं काय आहे या ठिकाणी लक्षात घ्या. चुकीचं काय सांगितलं, 1964 ते 1900 किती सांगितलं, 69 या कालखंडात ते हवाई दलाचे प्रमुख होते, हे ते विधान चुकीचं दिलेलं आहे. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, ह्या सगळ्या व्यक्तीमध्ये अर्जन सिंग, आता दुसऱ्या व्यक्ती महत्वाचे नाहीत अशातला भाग नाही, परंतु यांच्याबद्दल आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं, तर यांचं खूप महत्वाचं कार्य आहे याच्यात एक लक्षात घ्या. अर्जन सिंग यांच्या काळात भारतीय हवाई दलाच्या प्रमुखाचे पद एअर चीफ मार्शल झाले. बघा, अर्जन सिंग यांच्या काळात भारतीय हवाई दलाच्या प्रमुखाचे पद एअर चीफ मार्शल झाले, या दर्जाचे आणि त्या पदावरील ते पहिले भारतीय ठरले. बघा, या दर्जाचे आणि असे पद मिळाले, ते पहिले भारतीय ठरले, हा एक मुद्दा त्यांच्याबाबत. त्याच्यावर दुसरा प्रश्न असा फॉरवर्ड येईल की त्यांच्याबाबतची विधान लक्षात घ्या, आणखी मग ही वेगळी विधान विचारली जातील. दुसरं विधान त्यांच्याबद्दल असं आहे, हवाई दलामधील सर्वोच्च पदावर म्हणजे 5 स्टार रँकवर गेलेले ते एकमेव अधिकारी आहेत. बघा, 5 स्टार रँकवर गेलेले ते एकमेव अधिकारी आहेत, हे दुसरं एक विधान. मार्शल ऑफ द एअर फोर्स हा किताब त्यांना मिळाला 2002 म्हणजे ही तीन विधानं, या तीन विधानापैकी कोणतंही एखादं विधान आपल्याला काय केलं जाऊ शकतं, अर्जन सिंग यांच्या बाबतचं विचारलं जाऊ शकतं. म्हणजे या ठिकाणी एक लक्षात घ्या की ती व्यक्ती गेली तर सामाजिक कार्य असेल किंवा शैक्षणिक कार्य असेल, त्यांचं एखादं पुस्तक लिहिलं असेल तर त्या लिहिलेलं पुस्तक किंवा त्यांच्या आत्मचरित्र यापैकी एखादा दुसरा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. 6 नंबरचा प्रश्न घ्या, ओके चक्रीवादळाच्या संदर्भातील विधाने लक्षात घ्या. आता इथे एक लक्षात घ्या, या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते 1 नंबर आहे, दोन्ही विधानं बरोबर आहेत. डिसेंबर 2017 उत्तर हिंदी महासागरात निर्माण झालेले उष्णकटिबंधीय चक्रीवादळ आहे. थायलंडच्या आखातात कमी दाब क्षेत्राची परिस्थिती निर्माण झालेल्या या वादळाची निर्मिती झाली. आता अतिरिक्त माहिती किंवा आपण त्याला स्पष्टीकरण जे म्हणतो, अतिरिक्त स्पष्टीकरण याचं असं आहे, तुम्हाला दुसरा प्रश्न ओकी चक्रीवादळ असा येईल. आता सगळ्यांना माहिती, नाव कोणी दिलं? बांगलादेश. ओकी म्हणजे काय? डोळा. 8 देश 2004 चक्रीवादळाला नाव देण्याची प्रथा सुरू झाली. मग या 8 देशामध्ये भारत आहे, श्रीलंका आहे, मालदीव आहे, म्यानमार आहे, ओमान आहे, पाकिस्तान आहे, थायलंड आहे आणि बांगलादेश आहे. हे 8 देश क्रमानं नावं देतात. आता जेव्हा केव्हा चक्रीवादळ येईल त्यावेळेस भारत चक्रीवादळाला नाव देणार आहे, ते नाव कुठलं असेल? कुठलंय? सागर आहे. दुसरा प्रश्न असा येईल, भारताबरोबर आणखी कोणत्या देशाला या वादळाचा तडका बसला? श्रीलंका आहे आणि मालदीव आहे, असाही प्रश्न या ठिकाणी विचारला जातो. फक्त भारतातच आहे का? नाही, श्रीलंका पण आहे आणि मालदीव आहे. म्हणजे श्रीलंका, मालदीव, भारत हे 3 राष्ट्र 8 देश नाव देतात. ओखी म्हणजे डोळा, हे नाव बांगलादेशने दिलं. जेव्हा जेव्हा भविष्यात चक्रीवादळ येईल तेव्हा भारत नाव देईल आणि त्याचं नाव काय असेल? सागर असेल. अशा पद्धतीने या प्रश्नाच्या बाबत तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर आपण दुसरा एक वेगळा टॉपिक घेऊ प्रश्नाबरोबरच, जेणेकरून तुम्हाला आणखी अतिरिक्त माहिती मिळेल. मी ज्या तुम्हाला आंतरराष्ट्रीय घटना सांगितल्या होत्या त्या तुम्हाला 1 बेल्ट 1 रोड महाप्रकल्पाबद्दल सांगितलं होतं. आता बघा, या ठिकाणी हा चीन देशाचा महाप्रकल्प आहे. काय म्हणलं? चीन देशाचा. चीनमध्ये बेल्ट अँड रोड फोरम परिषदेचं आयोजन करण्यात आलं आणि या परिषदेला 65 देशाचे प्रतिनिधी हजर होते. किती देशाचे? 65. बघा, चीनमध्ये बेल्ट अँड रोड फोरम परिषदेचं आयोजन करण्यात आलं, 65 देशाचे प्रतिनिधी हजर होते आणि याच्यामध्ये भारत आणि भूतान या दोन देशांनी या परिषदेवर बहिष्कार घातला होता. याच्यामध्ये या ठिकाणी एक लक्षात घ्या, 6 महत्वाचे महामार्ग जे काय उभारले जाणार आहेत, या 6 मधला चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर जो आहे, जो पाकव्याप्त काश्मीरमधनं जो काय जातोय, याला भारताचा विरोध आहे. भारताचं म्हणणं असं आहे, भारताच्या स्वाभिमत्वाचा आणि क्षेत्रीय एकात्मतेचा तो घाला आहे, म्हणून भारतानं आणि भूताननं डोकलामच्या प्रश्नामध्ये भारतानं मदत केली होती भूतानला. ह्या कारणामुळं या परिषदेवर भारताने काय केलं होतं? बहिष्कार घातला होता. मग 1 बेल्ट 1 रोड महाप्रकल्प कुठल्या देशाचा आहे, किती महामार्ग उभा केले जाणार आहेत, कोणत्या महामार्गाला भारताचा विरोध आहे, का विरोध आहे, कोणत्या 2 देशांनी बहिष्कार घातला, किती देशाचे प्रतिनिधी हजर झाले होते आणि चीनमधील कोणत्या ठिकाणी परिषद पार पडली, तर बीजिंग या ठिकाणी पार पडली. कुठल्या ठिकाणी? बीजिंग. हा एक भाग विचारला जाऊ शकतो आपल्याला. त्याच्यानंतर एक लक्षात घ्या की हा आणखीन एक महत्वाचा भाग म्हणजे अहमदाबादची चर्चा आपण पुढे करणार आहोत, कारण तो प्रश्नामध्ये भाग आहे. जागतिक वारसा यादीमध्ये ब्रिक्स परिषदेवर आपल्याला एक बोलायचं आहे, त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे.
नवव्या क्रमांकाची ब्रिक्स परिषद सप्टेंबरमध्ये पार पडली, सप्टेंबर 2017 मध्ये. ब्रिक्स देश म्हणजे असे देश विकसित राष्ट्राला शह देण्यासाठी विकसनशील राष्ट्रांनी स्थापन केलेला समूह म्हणजे ब्रिक्स समूह. ऑलरेडी यावर प्रश्न येऊन गेलाय, बघा वाक्य काय म्हणलंय, विकसित राष्ट्राला शह देण्यासाठी स्थापन केलेला समूह म्हणजे कुठला, ब्रिक्स समूह, आणि तो समूह विकसनशील राष्ट्रांनी स्थापन केलेला आहे. आणि ह्या ब्रिक्स परिषदेची नववी परिषद जी काय पार पडली, चीन मधील सियामेन या ठिकाणी पार पडली. कुठल्या ठिकाणी, चीन मधील सियामेन. तुम्ही 2-3 वर्षापूर्वीच्या युपीएससीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जर बघितलं असेल तर ज्या ठिकाणी परिषद पार पडते त्या ठिकाणचं घोषणापत्र जाहीर केलं जातं. म्हणजे आता ह्या नवव्या परिषदेचं घोषणापत्र काय म्हणता येईल, चीन घोषणापत्र नाही, सियामेन घोषणापत्र. मग ह्या सियामेन घोषणापत्रामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर या परिषदेला भारतातर्फे नरेंद्र मोदी हजर होते. आणि नरेंद्र मोदीनं या ठिकाणी एक आगळी वेगळी मागणी केली, सगळ्या देशाचे काय प्रतिनिधी हजर होते. याच्यात जर तुम्ही बघितलं तर सगळ्याच असं म्हणणं होतं की आंतरराष्ट्रीय दहशतवादाची व्याख्या निश्चित करावी, हा एक मागणी. म्हणजे सियामेन घोषणापत्रातला कुठला महत्वाचा मुद्दा आला, आंतरराष्ट्रीय दहशतवादाची व्याख्या संयुक्त राष्ट्र संघाने काय करावी, निश्चित करावी, हे घोषणापत्री मुद्दा सांगितला घोषणापत्रामध्ये. जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबा या दहशतवाद संघटनेची या परिषदेने नावे प्रसिद्ध करण्यात आली. अशी नावे कुठल्या दहशतवादी संघटनेची यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आली नव्हती, या दोन संघटनेची नावे प्रसिद्ध करण्यात आली. आणि आगळं वेगळं म्हणजे भारताचे जे काही पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स क्रेडिट रेटिंग एजन्सी, आपल्याला मुडीज सारख्या संस्थेची जी काही पतमानांकन संस्था आहे त्यांच्या अहवालावर अवलंबून राहण्याची गरज नाही. ह्या 5 राष्ट्रांनी, ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका, ह्या 5 राष्ट्रांची स्वतःची ब्रिक्स क्रेडिट रेटिंग एजन्सी स्वतंत्र असावी, अशा स्वरूपाची आगळी वेगळी मागणी नरेंद्र मोदी यांनी ह्या सियामेन या ठिकाणची काही परिषद पार पडली त्यामध्ये ही मागणी केलेली आहे. त्यामुळे ह्या ब्रिक्सच्या नव्या परिषदेसंदर्भात आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. हा एक भाग लक्षात आला. तर पुढला प्रश्न घ्या, किती नंबरचा, 7 नंबरचा. बघा काय प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश जे एस खेर यांच्या नेतृत्वाखालील 9 सदस्यीय खंडपीठाने खाजगीपणाचा हक्क हा व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे असा ऐतिहासिक निर्णय टिंबटिंब या दिवशी किंवा कोणत्या दिवशी दिला, अशा प्रकारची एक तारीख विचारली आहे. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, खाजगीपणा हा मूलभूत अधिकार आहे असं 24 ऑगस्ट 2017 रोजी सांगितलं. कधी? आता या प्रश्नाचं उत्तर काय, 24 ऑगस्ट 2017. पण याच्यापूर्वीचा जर सर्वोच्च न्यायालयाचा इतिहास बघितला, 1954 आणि 1962 या वर्षी खाजगीपणा हा मूलभूत अधिकार नाही अशा स्वरूपाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. मग आता यात एक लक्षात घ्या, बघा केंद्र सरकारनं नरेंद्र मोदीचं 2014 रोजी सरकार आलं, आतापर्यंत जर त्या सरकारचा आढावा घेतला विविध विकास योजनांचा, जवळजवळ 90 ते 95 योजना केंद्र सरकारनं सुरू केल्यात. तुम्ही मार्केटला बघितलं असेल विविध विकास योजनांवर पुस्तकंसुद्धा आलेलं आहे. विविध विकास योजनांवर एका दुसरा आपला प्रश्न विचारला पण जातो, परंतु विविध विकास योजना करत असताना एक लक्षात घ्या, खूप जुन्या योजना करण्याची आवश्यकता नाही. खूप जुन्या म्हणजे 2014 पासून 2018 पर्यंत, त्यातल्या तुम्ही 16 आणि 17 मध्ये ज्या योजना सुरू झाल्या प्राधान्याने 17 मध्ये त्याच आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. उदाहरणार्थ आपलं महाराष्ट्र जर बघितलं तर सॅनिटरी नॅपकिनच्या संदर्भातली 8 मार्चला जी काय योजना सुरू झाली त्या योजनेवर प्रश्न विचारला जाईल. सुधारित भाग्यश्री योजना, सुधारित मनोदरी योजना, ज्या काही अशा वेगवेगळ्या योजना आहेत त्याच्यावर आपल्याला काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग आता विविध कल्याणकारी योजनांसाठी बघा, आधार कार्ड सक्तीचं करण्यात आलं केंद्र सरकारतर्फे काही काही कल्याणकारी योजनांना. आणि याच्या संदर्भात म्हणजे व्यक्तीच्या हे खाजगीपणाचं उल्लंघन आहे अशा स्वरूपाची जनहित याचिका श्याम दिवान आणि अरविंद दातार, बघा श्याम दिवान आणि अरविंद दातार या दोन व्यक्तीनं 2015 मध्ये अशा स्वरूपाची जनहित याचिका दाखल केली. तुम्ही काही दिवसांपूर्वी बघितले असेल जनहित याचिकेचे जनक पी एन भगवती यांचं निधन झालं होतं, त्यांच्या स्वरूपातल्या त्यांच्या संदर्भातले आपल्याला काही प्रश्न विचारले. मग इथं तुम्हाला प्रश्न काय येईल की खाजगीपणा हा मूलभूत अधिकार आहे असा जो काही निकाल दिला जे एस केअर या खंडपीठानं 9 सदस्यीय खंडपीठानं, त्याच्या संदर्भातली जनहित याचिका कोणी दाखल केली होती, कधी केली होती, कधी केली होती, 2015 मध्ये, कोणी, श्याम दिवान आणि अरविंद दादा. आणि त्याचा निकाल जो आला तो 24 ऑगस्ट 2017 रोजी आला. आणि मूलभूत अधिकार जो आहे म्हणजे खाजगीपणा हा मूलभूत अधिकार आहे अशा स्वरूपाचा या ठिकाणी निकाल दिलाय, ती एक बाब माहिती पाहिजे. आणि मी अधिकार नाही अशी जी वर्ष सांगितल्यात ते एक आपल्याला माहिती पाहिजे. 54 ला एम पी शर्मा विरुद्ध सचित चंद्र, बघा एम पी शर्मा विरुद्ध सतीश चंद्र या निकालामध्ये मूलभूत अधिकार
खाजगीपणांनाही असा एक निकाल दिला होता. आणि 1962 याच्यामध्ये खरक्षण विरुद्ध उत्तर प्रदेश या केसमध्ये सुद्धा खाजगीपणा मूलभूत अधिकार नाही असा निकाल दिला होता. म्हणजे या ठिकाणी एक लक्षात घ्या, जनहित याचिका दाखल करणाऱ्या दोन व्यक्तीची नावं, ते वर्ष, सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल, कोणत्या खंडपीठाने दिला, तो कधी दिला, एवढी माहिती आपल्याला त्या संदर्भात माहीत असणं गरजेचं आहे. पुढला प्रश्न घ्या, योग्य जोड्या जुळवा. बघा, एका साईडला राज्य दिल्यात आणि दुसऱ्या साईडला महिला राज्यपाल दिलेली आहे, गोवा, झारखंड, मध्य प्रदेश, मणिपूर. आणि दुसऱ्या साईडला मृदुला सिन्हा, द्रौपदी मुर्मू, आनंदीबेन पटेल आणि नजमा हेपतुला यांच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. याचं जे काय उत्तर आहे ते 3 नंबरचं आहे. म्हणजे बघा, गोव्याच्या राज्यपाल कोण आहेत? कोण आहे? हा अवघड आहे. बघा, काही प्रश्न असतात, तुम्ही आता बघितलं असेल ईशान्येकडील राज्यातल्या जे काही निवडणुका पार पडल्या, तिथले नव्याने झालेले मुख्यमंत्री किंवा त्याच्या आधी काही राज्यातल्या निवडणुका पार पडल्या, तिथले नव्याने झालेले मुख्यमंत्री, काही जी के स्वरूपातले जे काही लेटेस्ट बदल झाले ते सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये जोड्या जुळवा स्वरूपात विचारले जातात. याच्यामध्ये तुम्ही ॲड फक्त काय करायचं की पुदुचेरीच्या नायब राज्यपाल कोण आहेत? किरण बेदी. बरोबर आहे. मग आता यात लक्षात घ्या की एक साधा सोपा प्रश्न बी असा येऊ शकतो. कधी कधी काही सोपे प्रश्न असतात, आपण जास्त अवघड अभ्यास करतो आणि सोप्या प्रश्नाचं उत्तर चुकतो. तुम्हाला असा प्रश्न येईल, सध्या देशात किती महिला मुख्यमंत्री आहेत? किती महिला मुख्यमंत्री सध्या? 3. जम्मू काश्मीर महबूबा मुफ्ती, राजस्थान वसुंधरा राजे शिंदे, पश्चिम बंगाल ममता बॅनर्जी. दुसरा प्रश्न असा येईल, भारतात 24 उच्च न्यायालय आहेत. 24 उच्च न्यायालयामध्ये 5 उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश महिला आहेत. त्या 5 मुख्य महिला न्यायाधीश, त्यांची नावं, कोणती उच्च न्यायालय, ती नावं माहीत असणं कंपल्सरी आहे. मला वाटतं सप्टेंबर का ऑक्टोंबर 2017 डिपार्टमेंटल PSI परीक्षा पार पडली होती आणि त्याच्यामध्ये तो प्रश्न विचारला होता. त्यावेळी 4 होते, पण आता मणिपूरच्या अभिलाषा कुमारी झाले, म्हणजे आता ही उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश संख्या किती गेलेली आहे? 5 गेलेले. त्यामुळे हा एक भाग लक्षात होणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील किती व्यक्ती इतर राज्यात राज्यपाल आहेत असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर 3 आहे. सिक्कीम श्रीनिवास पाटील, तमिळनाडू बनवारीलाल पुरोहित, उत्तर प्रदेश राम नाईक. हा एक भाग. आणखीन एक इथं महिलांच्या संदर्भातला जो काही प्रश्न आहे त्याच्यामुळे आपण अतिरिक्त डिस्कशन याच्यावर या पद्धतीने करतोय. इंदू मल्होत्राबद्दल मला सांगायचे, कदाचित यांच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी थेट नेमणूक होणाऱ्या पहिल्या महिला वकील. मला वाक्य काय म्हणलंय? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी थेट नेमणूक होणाऱ्या पहिल्या महिला वकील, त्यांच्याबद्दल ही एक माहिती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. बघा, टोटल आतापर्यंत आपण 8 प्रश्न पाहिलेले आहेत. काही इथं जे विद्यार्थी आलेत त्यातले 80% विद्यार्थी असे आहेत की आता 8 एप्रिलची जोराने तयारी करतात त्यांना ती परीक्षेची. काही असे विद्यार्थी आहेत की 69 जागा आहेत, चला आपल्या ह्याच्यामध्ये होणार नाही म्हणून कंबाईनची तयारी करणार आहेत. काही विद्यार्थी असे आहेत गटकची तयारी करणारे आहेत आणि काही विद्यार्थी असे आहेत की नव्यानं आजच्या लेक्चरसाठी आलेले आहेत. त्यांच्यासाठी एक वेगळा भाग म्हणून किंवा नेहमी किंवा सतत हे मगापासून आपण हे ऐकतोय त्यांना बोर होऊ नये म्हणून एक मी विषांतर म्हणून एक दुसरं उदाहरण सांगतो. बघा, स्पर्धा परीक्षा करत असताना काही लोकांनी यूट्यूबला ऐकलंही असेल, काही लोकांनी ऐकलं नसेल. स्पर्धा परीक्षा किंवा इतर कुठल्याही आपल्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये जर आपल्याला प्रगती करायची असेल तर आपण कोणाच्या संगतीला असतो, वागतो, राहतो, बोलतो याच्यावर आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास असतो. मी ऐकलं एक उदाहरण सांगतो, एका बाल कीर्तनकारांना सांगितलेलं उदाहरण देते. मी उदाहरण याच्या संदर्भातलं सांगतोय, आपण कोणासंग राहतो, वागतो, बोलतो याच्यावर आपली पुढली प्रगती असते. तुम्ही आता जर रूममध्ये बघितलं तर एकमेकाची चर्चा काय असते, मला या टेस्टला तुझ्यापेक्षा जास्त पडली, त्या टेस्टला तुझ्यापेक्षा जास्त पडली, मला या विषयामध्ये जास्त पडली, मला त्या विषयामध्ये जास्त पडली. ह्या विद्यार्थ्याला माझी सूचना आहे, तुमच्या रूममेटपेक्षा तुमची स्पर्धा अख्ख्या महाराष्ट्राची आहे. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले विद्यार्थी हे ही स्पर्धा परीक्षा देत असतात. त्यामुळं स्कोरच्या संदर्भात तुम्ही सध्या चर्चा करण्याची आवश्यकता नाही. आणि दुसरी एक बाब लक्षात घ्या, शेवटच्या टप्प्यामध्ये माझ्या एक विद्यार्थ्याला नेहमी सूचना असते की केवळ आणि केवळ संदर्भ साहित्य आता न वाचता फक्त प्रश्नपत्रिका सोडवण्याचं काम करायचं. दिवसाला किमान तुमच्या 2 प्रश्नपत्रिका सोडवायच्या झाल्या पाहिजे. ऑब्जेक्टिव्ह परीक्षेचा अभ्यास एका स्टेज नंतर ऑब्जेक्टिव्ह पद्धतीनं झाला पाहिजे. मी एका स्टेज नंतर म्हटलंय, सुरुवातीलाच नाही. नंतर काही काही मुलं MPSC करायला सुरुवात केली की पहिल्या दिवसापासून सर्व प्रश्नपत्रिका वाचायला सुरुवात करतात, तसा प्रकार होता काम नाही. शेवटच्या टप्प्यात ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने यासाठी म्हणतोय मी, एक लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्ही जर टेस्ट सिरीज किंवा सराव चाचण्या जर सोडवल्या नाही, टाइम मॅनेजमेंट मध्ये तुमचं गणित चुकणार,
आत्मविश्वास म्हणजे तुमचं गणित चुकणार, जे काय आपल्याला निगेटिव्हला किती प्रश्न सोडवायचे त्याच्यामध्ये तुमचं गणित चुकणार, बऱ्याच गोष्टीचा इम्पॅक्ट आपण जर सराव प्रश्न तरी काय सोडवले नाही तर होतो. म्हणून ह्या शेवटच्या टप्प्यात जे काही राहिलेले दिवस आहेत ह्या दिवसामध्ये केवळ आणि केवळ तुम्ही सराव प्रश्न तरी काय सोडवा, त्याचा तुम्हाला डायरेक्टली फायदा आता जाणार नाही. पेपर झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपण सराव प्रश्न तरी काय सोडल्याचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा झालेला आहे. जे उदाहरण सांगायचं ते असं आहे, बघा एका कॉलेजमधनं एकदा आईन्स्टाईन यांना, जे काही ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत आईन्स्टाईन यांना, एक पत्र येतं की तुमच्या ज्ञानाचा फायदा आमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना व्हावा म्हणून तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये लेक्चर द्यायला या. ते पत्र त्यांच्या घरी पोचतं. त्यांनी पत्र वाचल्यानंतर त्यांना थोडं दुःख होतं. यासाठी दुःख होतं कारण की पत्र आलं त्या दिवशी ते आजारी असतात आणि त्यांना लगेच 2 दिवसाची तारीख दिलेली असते. मग त्या पत्राला उत्तर देतात की माझ्या आजारपणामुळे मी कॉलेजवर लेक्चरला येऊ शकत नाही, आपण भविष्यात कधीतरी लेक्चरला मी येतो. आणि ते पत्र लिहितात आणि ड्रायव्हरला सांगतात जा ते कॉलेजवर जाऊन पत्र दे आणि माझा निरोप पोचवून की मी आजारी असल्यामुळे मी येऊ शकत नाही. तो ड्रायव्हर घराच्या बाहेर उमऱ्यापर्यंत जातो आणि परत येतो आणि परत येऊन आईन्स्टाईनला म्हणतो की साहेब तुमच्याऐवजी मी व्याख्यान देतो. आईन्स्टाईन म्हणले असं कसं काय, शास्त्रज्ञ मी आहे, मला जास्त त्याच्याबद्दल माहिती, तू ड्रायव्हर आहे, तुला जास्त काय माहिती असणं याच्याबद्दल. ते नम्रपणे म्हणत होते. नाही म्हणले तुम्ही ज्या ज्या ठिकाणी व्याख्यानाला गेलात त्या त्या ठिकाणी मी व्याख्यानाला गेलोय, तुमच्याबरोबर आलोय, तुम्ही काय बोलता हे पाठ झालंय मला, वाटलं तुम्ही म्हणला तर आज संध्याकाळी सांगा मी म्हणून दाखवतो. आईन्स्टाईनला ते काही पटलं नाही, पण थोड्या म्हणले ठीक आहे बाबा आज संध्याकाळी मी कशा पद्धतीने बोलतो काय बोलतोय मला तू बोलून दाखव. दिवस ठरला, त्यांनी बोलला सुरुवात केली ड्रायव्हरनं. आईन्स्टाईन जसे बोलतात ज्या पद्धतीने मांडतात त्या पद्धतीने त्यांनी मांडायला सुरुवात केली. त्यांना ते आवडलं आणि त्यांचं असं ठरलं की कॉलेजवरचं व्याख्यान कॅन्सल करायचं नाही. आईन्स्टाईन जे आहेत ते ड्रायव्हर म्हणून जातील आणि ड्रायव्हर आईन्स्टाईन म्हणून कॉलेजवर जातील आणि व्याख्यान सुरळीत पार पडेल कारण की कॉलेजच्या कोणीही आईन्स्टाईनला पाहिलेलं नव्हतं. मित्रांनो, कॉलेजवर गेलं, व्याख्यान सुरू झालं, व्याख्यान जसं घरी उत्कृष्टरित्या पार पडलं तसंच कॉलेजवर देखील उत्कृष्टरित्या त्यांनी मार्गदर्शन केलं, मुलांना संवाद साधला, लोकांना ते आवडलं आणि कार्यक्रम संपला. कार्यक्रम संपल्यानंतर गेस्ट रूममध्ये गेले. गेस्ट रूममध्ये त्यांच्याबरोबर काही प्राचार्य होते, जे काही स्टेजवर लोक होते ते गेले. मग त्यातले एक प्राचार्य खूप हुशार होते. त्या गेस्ट रूममध्ये जे ड्रायव्हर आईन्स्टाईन म्हणून आले होते त्यांना म्हणले शास्त्रज्ञ साहेब माझा एक प्रश्न आहे त्याचं उत्तर मला तुमच्याकडून अपेक्षित आहे. मी मुलासमोर होते विचारणार होतो पण मलाच ते कसतरी वाटलं नको मुलासमोर म्हणून मी तुम्हाला आतमध्ये विचारतोय. ठीक आहे म्हणले विचारा. त्यांनी प्रश्न विचारला, आत्ता मात्र गोंधळ उडाला कारण की आत्तापर्यंत दिलेलं व्याख्यान कसं होतं, पाठांतराचं होतं, आयक्यू होतं. पण हे इतकं हुशार होते त्या प्राचार्या म्हणले साहेब तुम्ही जो हा प्रश्न विचारला तो इतका सोपा आहे, इतका साधा आहे, तुम्ही बाहेर जरा माझा ड्रायव्हर उत्तर देईल. आणि ड्रायव्हर म्हणून कोण बसले होते, आईन्स्टाईन बनले होते, बसले होते त्या ठिकाणी. म्हणजे इथे एक लक्षात घ्या, ह्या उदाहरणार्थ काय घ्यायचंय हे MPCM मुलांना इतर जास्त स्पष्टीकरण देऊन सांगण्याची आवश्यकता नाही. पुढला प्रश्न घ्या आपला. आता केंद्र सरकारने 2018 वर्षी राष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरे करण्याचे ठरवले, त्या संदर्भात भरड धान्याच्या उत्पन्नास आणि वापरास यामुळे चालना मिळणार आहे, हे विधान बरोबर आहे? यामुळे उपासमारी विरोधातील लढ्यास बळकटी मिळणार आहे, हे बी विधान बरोबर आहे? भरड धान्य स्मार्ट अन्न असून त्याचा वापर अन्न, चारा, जैव इंधन आणि मद्यनिर्मितीसाठी होतो, हेही विधान बरोबर आहे? भरड धान्यामध्ये गहू, तांदूळ, हरभरा इत्यादीचा समावेश होतो, वरील पैकी चुकीचे विधान ओळखा, अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग या चुकीचं विधान कुठलं आहे? ड नंबरचं, कारण की भरड धान्यामध्ये ज्वारी, बाजरी आणि नाचणी याचा समावेश होतो. मग आता इथं केंद्र सरकारचं वर्ष विचारले, भरड धान्य वर्ष 2018 साजरे करणारे, त्याचबरोबर आपल्या इतर वर्ष पण पाहिजेत. रेल्वेतर्फे 2018 हे वर्ष महिला सुरक्षा वर्ष म्हणून साजरे केले जाते. बघा रेल्वेतर्फे 2018 हे वर्ष महिला वर्ष म्हणून साजरे केले जाते. 2017 हे वर्ष संयुक्त राष्ट्र संघटनेनं शाश्वत पर्यटन वर्ष म्हणून साजरे केले. 2017 सांगतोय, शाश्वत पर्यटन वर्ष संयुक्त राष्ट्र संघटनेनं. 2017 हे वर्ष महाराष्ट्र सरकारने व्हिजिट महाराष्ट्र वर्ष म्हणून साजरे केले आणि 2019 हे वर्ष भारत आशियान पर्यटन वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. आता भारत आशियानच्या संदर्भातलं एक लक्षात घ्या. मगा सुरुवातीच्या व्याख्यानामध्ये मी एक मुद्दा सांगितला होता की आपल्याला घटनांची सांगड घालता येणं म्हणजे MPCCचा अभ्यास करणं.
त्याचं एक आणखीन एक दुसरं उदाहरण मला या पद्धतीने सांगायचं आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येच्या आणि प्रजासत्ताक झाल्यानंतर जे एक दोन दिवसाच्या जर घटना बघितल्या तर त्या घटनेमध्ये एका तरी घटनेवर आपला प्रश्न विचारलाच जाणार आहे. मग तुम्ही जर बघितलं असेल तर पहिल्यांदा प्रजासत्ताक दिनाच्या इतिहासामध्ये असं झालं की 10 देशाचे प्रमुख हजर राहिले आशियान संघटनेतील, बरोबर आहे. आशियान संघटनेच्या स्थापनेला यावर्षी 50 वर्ष पूर्ण झाल्यात आणि भारत आशियान संबंधाला 25 वर्ष पूर्ण झाल्यात. बघा वाक्य लक्षात घ्या, आशियान संघटनेच्या स्थापनेला किती वर्ष? 50 वर्षे. भारत आशियान संबंधाला किती वर्ष? 25 वर्ष. त्याचंच निमित्त म्हणून 2019 वर्ष भारत आशियान पर्यटन वर्ष म्हणून काय केलं जाणार आहे? साजरं केलं जाणार आहे. आता आपण न्यूज वाचली की 10 राष्ट्राचे प्रमुख सहभागी झाले, पण इथे एक लक्षात घ्या, माझा एक वेगळा अंदाज असा आहे त्या 10 राष्ट्राची नावं आणि त्यांचे अध्यक्ष किंवा राष्ट्राध्यक्ष किंवा अध्यक्षीय प्रमुख पंतप्रधान जे कोणी असतील त्यांची नावं तुम्हाला पाठच असणं गरजेचे आहे कंपल्सरी. त्यावर एक आपला प्रश्न विचारले. त्याच पूर्वसंध्येला जर बघितलं तर पद्म पुरस्कार डिक्लेअर होतात, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, ज्याला आपण नागरी पुरस्कार म्हणतो, 4 आहेत भारतरत्न सहित. भारतरत्न 2015 नंतर कोणलाही डिक्लेअर झालेलं नाही. मग या पद्मविभूषण, पद्मभूषण, श्रीमधलं ह्यात तुम्ही जर बघितलं, पद्मविभूषणमध्ये एक महाराष्ट्रीय व्यक्ती, पद्मभूषणमध्ये एक महाराष्ट्रीय व्यक्ती, पद्मश्रीमध्ये 9 आहेत. टोटल 11 व्यक्तींना पद्म पुरस्कार डिक्लेअर झाले. टोटल 85 व्यक्तीची नावं आपल्याला लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही, कारण की मुलांचं म्हणणं असेल सर 85 नावं आहेत मग ती सगळी लक्षात ठेवावं लागतील का? आणि त्याच दिवशी जर बघितलं असेल 2 दिवसानंतर आपल्या महाराष्ट्राच्या चित्रातला, जे प्रश्नाच्या माध्यमातून पुढे आपण पाहणार आहोत, शिवराज्याभिषेक या चित्रातला पहिला क्रमांक मिळाला आहे. म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येचं जर घटना बघितल्या तर 2-3 दिवसातल्या 5-6 घटना आहेत आणि 5-6 घटनेवर एका तरी घटनेवर आपल्याला राज्यसेवा कंबाईन किंवा गट गच्या परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. आता 10 नंबरचा प्रश्न घ्या. 27 नोव्हेंबर 2017 रोजी लोकसभेच्या पहिल्या महिला महासचिव म्हणून कोणाची निवड करण्यात आली? मंजुलता श्रीवास्तव, हेमलता श्रीवास्तव, स्नेहलता श्रीवास्तव, प्रियंका श्रीवास्तव. तर याचं उत्तर आहे स्नेहलता श्रीवास्तव, मध्य प्रदेशच्या आहेत. त्यांच्याबद्दल आपला प्रश्न विचारला आहे. लोकसभेच्या पहिल्या महिला महासचिव, पहिल्या महिला असं ज्या ज्या वेळेस त्या कालखंडात आपण ज्या कालखंडात परीक्षा देतोय त्यावेळेस पहिल्या महिला असा भाग जर असेल तो आपला विचारला जातो. एक एक्स्ट्रा उदाहरण जर पाहायचं म्हणलं तर बघा, पेप्सिकोच्या अध्यक्षा इंदिरा नुई ह्या पहिल्या महिला स्वतंत्र संचालक झाल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या. म्हणजे ही भी एक महिला संदर्भातली एक वेगळी बातमी आहे किंवा न्यूज आहे. बघा, न्यूजची इन्फॉर्मेशन ही आपल्याला परीक्षेला विचारली जाते. पेपरमधल्या न्यूज आपल्याला ही घटना विचारणार आहे हे संकेत देत असतात, पण त्या न्यूजची जर आपण इन्फॉर्मेशन जर काढत नाही बसलो किंवा नाही काढली तर आपल्याला फक्त ती घटना माहिती असते. घटनेची इन्फॉर्मेशन जर माहीत नसेल तर आपल्या परीक्षेतले त्यातले मार्क जातात आणि आपण परीक्षेमधून बाहेर आल्यावर आपले एकच चर्चा असते की या घटनेबद्दल मी पेपरला वाचलं होतं पण तो डिटेल मला माहीत नव्हतं. बरेच विद्यार्थी पेपर झाल्यानंतर बाहेर आल्यावर म्हणतात मला बुद्धिमापनचा किंवा गणितचा प्रश्न जमला परंतु बाहेर आल्यावर. बाहेर आल्यावर जमलं उपयोगाचं का? आपल्या त्या टायमिंगमध्ये पेपर सुटणं महत्वाचं आहे. कारण की या ठिकाणी एक लक्षात घ्या, बाहेर आल्यावर कोणीही पेपर सोडवतो किंवा नव्याने बघा, एक मला एक जाणवले, नव्याने एमपीएससी करणारा विद्यार्थी ज्यावेळेस येतो 100 मार्काचा पेपर जर त्याकडे दिला तर त्याला 40-42 मार्क पडतात. मग त्याचं म्हणणं काय असतं की मेरिट 45 लागतं, 50 लागतं किंवा 50% लागते किंवा 45%. मला तर फक्त 2-3% गरज आहे, पण त्या 2-3% महाराष्ट्रात रात्रंदिवस कितीतरी वर्ष अभ्यास करणारे विद्यार्थी असतात हे त्याला एखादी परीक्षा दिल्यावर कळतं, तोपर्यंत त्याच्या लक्षात येत नाही. तुम्ही बघा, आता पुण्यामध्ये जसं क्लासेसचं हब म्हणून हा एरिया ओळखला जातो तसं अभ्यासिकेचा हब म्हणून देखील एरिया ओळखला जातो. 8 एप्रिलला निम्मी गर्दी कमी होणार, आता बसायला जागा नाही, बांधले आहेत बसण्यापासून, माझी जागा धरली, तुझी जागा धरली. कंबाईनची परीक्षा झाली की पुन्हा निम्मी कमी होणार, गटक्याची झाली की सगळेच गावाकडे जाणार. कारण का या परीक्षेच्या बाबतचा सिरियसनेसपणा नवीन विद्यार्थ्याला एखादी परीक्षा दिल्यानंतर कळतो, तोपर्यंत कळत नाही. आणि एखादी परीक्षा दिल्यानंतर म्हणजे खूप एमपीएससी काय अवघड आहे, यूपीएससी काय अवघड आहे अशातला भाग सांगायचा नाही किंवा इथं मला सांगायचं नाही की एवढं अवघड असते मग अशाच पद्धतीने करावं लागेल तशाच पद्धतीने. तुम्ही एन्जॉय करून हा अभ्यास करा. आता बरेच मुलं म्हणतात सर या चालू घडण्याच्या घटना एवढ्या सगळ्या सांगाव्या लागतात, नोट्स काढावं लागतात, तुम्ही कसं काय लक्षात होता? मी ज्यावेळेस मला स्वतःला प्रश्न विचारतो त्यावेळेस माझे एक लक्षात येते की आपल्याला याच्याबद्दलची आवड आहे. आणि आपल्याला जर आवड असेल तर एखादा विषय किती आवड असू दे आपल्याला तो सोपा जातो. म्हणून त्या विषयाबद्दलची तुम्ही आवड निर्माण करत चला. आवड निर्माण झाली एकदा आपल्याला की आपल्याला तो विषय सोपा जातो. बघा, एक ते मी छंदाचं पण उदाहरण बऱ्याच लेक्चरमध्ये व्याख्यानामध्ये मी सांगत असतो की भोळे सरकट किंवा जे काही आमचे इंटरव्ह्यूचे ग्रुपचे जे काही वेगवेगळे
मंडळी आहेत, शिक्षक मंडळी, त्यांच्याकडे मुलं इंटरव्ह्यूसाठी येतात, त्यांना आम्ही प्राधान्याने सांगत असतो की तू ज्याची खरंच तुला आवड आहे तोच तू छंदमध्ये टाक. पण मुलांचं तसं नसते. जनरल मुंबईतलं असं, इंटरव्ह्यूला आलेल्या मुलाखतीला जी मुलं येतात किंवा मुलाखत जी आयोगाची देणारी मुलं आहेत, त्यातल्या 50% मुलांचा छंद काय असतो, क्रिकेट खेळणे किंवा पाहणे, आणि मुलींचा वाचन किंवा रांगोळी काढणे, दोन ठरलेले असतात. आमच्या बायोडाटामध्ये आम्ही बघतो ना, ज्यावेळेस मुलं येतात त्यावेळेस एका मुलीला सरांनी सांगितलं होतं की बाबा रांगोळी काढणे हा छंद तू टाकू नको. मग त्या मुलीनं सरांना उत्तर दिलं, सर आत्तापर्यंत मी 443 रांगोळ्या काढल्यात, मला छंद असल्याशिवाय काढल्यात का? ती लेडीज मुलाखतीला गेली, नेहमीप्रमाणे तिनं तिला छंद विचारला. छंद विचारल्यानंतर आयोगाचे सदस्य काय म्हटले, तुम्ही भारताचा नकाशा काढून दाखवा. 443 फेल गेले. कारण की या ठिकाणी एक लक्षात घ्या, स्पर्धा परीक्षेमध्ये नम्र असणं खूप महत्वाचं आहे. अनेक हुशार विद्यार्थी आहेत. आत्ता आम्ही ज्यावेळेस बघतो क्लासला लावायला येताना काउंटरला ज्यावेळेस चौकशीला येतात तेव्हा ते मुलं काय सांगतात की माझं इंजिनिअरिंग झालंय, माझं MBA झालंय, माझं DED झालंय, कुठं माझं BED झालंय, मी गॅदरिंगमध्ये 1 आणलाय, CR होतो, UR होतो, 80% पडल्यात, 65% पडल्यात. स्पर्धा परीक्षेत ह्या सगळ्या गोष्टीला 0 किंमत आहे. कसली किंमत आहे? 0. मी 0 किंमत यासाठी म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, ऑब्जेक्टिव्ह परीक्षेमध्ये कोणीही डॉन नसतो. आणि ह्या परीक्षेचं नाव आहे स्पर्धा परीक्षा. फर्स्ट आलेल्या विद्यार्थ्याचं एक विधान असतं ठरलेलं. मला वाटलं होतं मी पहिला येईल, म्हणजे मला वाटलं होतं मी पास होईल, पण पहिला येईल असं वाटलं होतं. प्रत्येक वेळेच्या सक्सेस कॅन्डिडेटचं हे विधान आहे. काय विधान आहे? मला वाटलं होतं मी पास होईल, पण पहिला येईल असं वाटलं नव्हतं. कारण की या परीक्षेचं नाव काय आहे? स्पर्धा परीक्षा नाव आहे. आणि या स्पर्धा परीक्षेत तुम्ही कोणत्या ठिकाणी हे फक्त तुमचं मनच तुम्हाला स्वतः सांगू शकतं, इतर तुमची कोणी गुणवत्ता तपासू शकत नाही. म्हणून आपल्या स्वतःवर विश्वास ठेवून त्या राहिलेल्या दिवसामध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करायचा आणि जास्तीत जास्त पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करायचा. तुम्ही निगेटिव्ह व्यक्तीच्या थोडे जरी जवळ गेलात तरी जो झालेला अभ्यास आहे तो सुद्धा विसरण्याची जास्त शक्यता असते. त्यानंतर पुढला प्रश्न घ्या, 11. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेची स्थापना कधी करण्यात आली, अशा स्वरूपाचा तो प्रश्न आहे. बघा ते या ठिकाणी हा प्रश्न विचारण्यामागचं कारण असं विद्यार्थी मित्रांनो, 1950 स्थापना करण्यात आली, हे पहिल्यांदा उत्तर घ्या. हा प्रश्न यासाठी फॉर्मुलेट केला आहे की महाराष्ट्रातील विनय सहस्त्रबुद्धे, रामभाऊ मार्गी प्रबोधिनीचे जे काही महासंचालक, यांची या सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष म्हणून काय झाली, निवड झाली. आणि अशी निवड होणार आहे ते महाराष्ट्रातील तिसरे व्यक्ती ठरले, यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव साठे यांच्या नंतरचे. मग वाक्य लक्षात घ्या, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेची स्थापना 1950 झाली. या परिषदेचे जनक आहेत मौलाना अब्दुल कलाम आझाद. आणि या परिषदेचे जे काय अध्यक्ष झाले, महाराष्ट्रीय व्यक्ती आहेत विनय सहस्त्रबुद्धे, तिसरी महाराष्ट्रीय व्यक्ती आहे यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव साठे यांच्या नंतरची. परराष्ट्र व्यवहार मंत्रालय अंतर्गत काम करणारी एक स्वायत्त संस्था आहे. आणि ह्या परिषदेचा किंवा ह्या संस्थेचा उद्देश काय, भारताचे इतर देशाशी असणारे संबंध सांस्कृतिक घडामोडीच्या माध्यमातून वाढवणे. मग आणखी एकदा वाक्य रिपीट करतो मी, भारताचे इतर देशाशी असणारे संबंध सांस्कृतिक घडामोडीच्या माध्यमातून वाढवणे, अशा स्वरूपाचं ह्या परिषदेचं उद्दिष्ट आहे. विनय सहस्त्रबुद्धे तिसरी व्यक्ती, 50 स्थापना, मौलाना अब्दुल कलाम आझाद हे ह्या परिषदेचे जनक आहेत, अशा पद्धतीने तुम्ही याबद्दल लक्षात ठेवू शकता. पुढला प्रश्न घ्या, 12. खालील विधाने लक्षात घ्या. आता या ठिकाणी लक्षात घ्या, राज्याचं काय जे महिला धोरण आहे त्याच्या संदर्भातला हा प्रश्न इथं फॉर्मॅट करण्यात आला आहे, त्याच्यावर आपल्याला विचारला जाऊ शकतं. किती नंबर चुकीचं आहे याचा? 3. बघा, राज्याचे पहिले महिला उद्योग धोरण 5 डिसेंबर 2017 रोजी जाहीर करण्यात आले, हे विधान बरोबर आहे. नव्या धोरणामध्ये राज्यात महिला संचलित उद्योगाचे प्रमाण 9% 25% वाढवण्यात मदत होणार आहे, हे जे विधान आहे हे चुकीचं आहे. म्हणून मी 3 म्हणले, फक्त अ बरोबर. कारण हे 9% 20% 25% नाही.
आणि महिला उद्योग धोरण जाहीर करणारं देशातलं पहिलं राज्य महाराष्ट्र ठरले. मग याच्यापुढे आपल्याला दुसरा एक मुद्दा असा पाहिजे आहे, महाराष्ट्रात महाराष्ट्रातलं जर एखादा बाब देशाच्या बाबतीत पहिल्यांदा असेल तर त्यावर हमखास प्रश्न विचारला जातो. 5-6 घटना आहेत लेटेस्ट, जुन्या मी सांगत नाही, लेटेस्ट 5-6 घटनाच्या संदर्भात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. त्याच्या मी क्रमाने वाचून दाखवतो. बघा, पहिला मुद्दा असा, ई तक्रार नोंदणीची सुविधा देणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य. वाक्य काय सांगितलं बघा, ई तक्रार नोंदणीची सुविधा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य. दुसरा मुद्दा, स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करणारे देशातील पहिलेच राज्य महाराष्ट्र. काय म्हटलंय, स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करणारे देशातील पहिलेच राज्य कुठलं, महाराष्ट्र. तिसरा मुद्दा, ऊर्जा संवर्धन धोरण तयार करणारे देशातील पहिले राज्य महाराष्ट्र. ऊर्जा संवर्धन धोरण जाहीर करणारे देशातले पहिले राज्य महाराष्ट्र. फिनटेक धोरण, फिनटेक म्हणजे बँकिंग फायनान्शियलच्या संदर्भातले धोरण आहे. फिनटेक धोरण जाहीर करणारं पहिलं राज्य महाराष्ट्र, हे देशाच्या संदर्भात सांगतो आपण. पब्लिक क्लाउड धोरण जाहीर करणारे देशातलं पहिलं राज्य महाराष्ट्र. विविध विभागातील डेटा एकत्र करण्याच्या संदर्भातलं हे पब्लिक क्लाउड धोरण आहे, त्या संदर्भातलं हे पहिलं राज्य. सर्व जिल्ह्यात सायबर पोलीस स्टेशन असणारे देशातील पहिले राज्य महाराष्ट्र. आता हे विधान मी ज्यावेळेस एका जिल्ह्याच्या व्याख्यानात सांगितलं होतं, त्यावेळेस एक विद्यार्थी उठला, सर म्हणला आमच्या जिल्ह्यामध्ये सायबर पोलीस स्टेशन असलेलं जिल्हा आमचा नाही आहे. आणि तुम्ही कसं काय म्हणता की सर्व जिल्ह्यात सायबर पोलीस स्टेशन असणारे महाराष्ट्र एकमेव देशातील राज्य. बघा, हुंडाबंदी काय झाला, हुंडाबंदी झाली, दारूबंदी 3 जिल्ह्यामध्ये आहे, 3 जिल्ह्यात दारूबंदी आहे, नाही कागदोपत्री सांगितलं ना बरोबर झालं. मग मला हे सरकारचं आवडत नाही, देवेंद्र फडणवीस करतात ते चुकीचं आहे, नरेंद्र मोदी काही कारण नसताना परदेशात जातात, याच्यावर ज्यादा संशोधन करायचं नाही. आपल्याला जे सांगितलंय, आपल्याला जे परीक्षेला येणार आहे, आणि जे सरकार असतं ज्या सिस्टीमची आपण परीक्षा देणार असतो त्या सिस्टीमवर सिलेक्शन होईपर्यंत विश्वास ठेवायचा असतो. होईपर्यंत म्हणलंय, पुन्हा आपल्या हातात आहे तुकाराम मुंडे सारखं, पुन्हा आपल्याच हातात आहे ना, होईपर्यंत तरी किमान विश्वास ठेवा. कारण काय, आपण एकट्याने विरोध करून किंवा त्या सिस्टीमच्या विरोधात भांडून काही बदल होत नाही. आणि एक लक्षात घ्या, आणखीन एक माझं पुढलं विधान आहे, निश्चित काही गोंधळ होत असेल सरकार त्याची दखल घेणार आहे, त्याच्या संदर्भात कारवाई चालू आहे, ज्या लोकांनी काही गोंधळ केला त्यांना सजा निश्चितच होईल. परंतु ज्या सिस्टीमची आपण परीक्षा देणार आहे त्याच्यावर 100% विश्वास ठेवायचा. आणि माझ्या माहितीप्रमाणे गोरगरीब मुलांना, महाराष्ट्रातल्या कष्टकरी मुलांना एका रात्री स्टार होण्यासाठी किंवा प्रवाहात येण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशिवाय पर्याय नाही. एवढ्या पारदर्शक पद्धतीनं कुठल्याही इतर विभागाच्या परीक्षा होत नाही. आता या विधानावर शक्यतो ज्यांचा अभ्यास नाही त्यांचा विश्वास बसणार नाही, ज्यांचा अभ्यास आहे त्यांचा विश्वास बसतोय. कारण की या ठिकाणी एक लक्षात घ्या, जे काय आतापर्यंतचे सक्सेस कॅन्डिडेट आहेत सिलेक्शन झाल्यानंतर त्यांना एक प्रश्न असतो की तुम्ही किती तास अभ्यास केला. आतापर्यंत जेवढे आम्ही सक्सेस कॅन्डिडेट भेटले 2004 पासूनचे, त्या प्रत्येकाचं एक विधान असतं की 10 तास अभ्यास केला, 12 तास अभ्यास केला, 15 तास अभ्यास केला. काही काही मुलं तर असे सांगतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं रेकॉर्ड मोडलं आम्ही अभ्यास करता करता, असेही विधानं केलेत. परंतु यावर्षी जर तुम्ही बघितलं असेल गेल्या वर्षीच्या यादीमध्ये, देशात 11व्या क्रमांकानं विश्वांजली गायकवाड, देशात 11व्या क्रमांकाला महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण झाल्या, त्यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता की मॅडम, या जगातल्या सर्वात अवघड परीक्षेमध्ये तुम्ही 11व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालात, या परीक्षेचा तुम्ही किती तास अभ्यास केला. त्यांनी तासात उत्तर दिलं नव्हतं, त्यांच्या एका व्याख्यानात मी जे ऐकलेलं आहे त्यांनी असं सांगितलं, सर मी या परीक्षेचा एवढा अभ्यास केला होता, अभ्यास करताना मी डोळ्यासमोर एक ठरलं होतं, ज्यावेळेस UPSC च्या वेबसाईटवर निकाल जाहीर होईल त्यावेळेस माझं पहिल्या पानात नाव येईल एवढा मी अभ्यास करायचे. मी कधी तासामध्ये काउंट केलं नाही, मी 5 तास केला, 6 तास केला असं मी सांगणार नाही. परंतु मी एक ठरलं होतं मनाशी, माझं पहिल्या पानात नाव आलंच पाहिजे, पहिल्या पानात 15 नावं बसतात, 11व्या क्रमांकाने त्या उत्तीर्ण झाल्या. एवढ्या ताकदीनं त्यांनी अभ्यास केला होता. कारण की या ठिकाणी लक्षात घ्या, स्पर्धा परीक्षेमध्ये जो आपण अभ्यास करतोय त्याच्यावर किमान आपला स्वतःचा विश्वास पाहिजे, इतर आपल्यावर कोणी विश्वास दाखवणार नाही. आणि तो आपला स्वतःचा विश्वास असेल, प्रश्नपत्रे कशी येऊ द्या, अवघड येऊ द्या, सोपी येऊ द्या, त्याच्यामध्ये आपला रिझल्ट कदाचित येऊ शकतो. म्हणून अभ्यास करत असताना सगळ्यात महत्त्वाचं काय की स्वतःवर विश्वास असणं. माझा भोळेसांनी सांगितलं की बरेच जणांना काय वाटतं की माझं हे वाचत राहिले, ते वाचत राहिले. ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये सगळ्याचाच गोंधळ, कितीही हुशार असणारा विद्यार्थी असला परीक्षेचा पहिला किंवा पहिल्यापासून 1 पासून 5 प्रश्न सोडेपर्यंत हात थरथर कापतच असतो. त्यांची मेंटॅलिटी असते.
म्हणून या ठिकाणी लक्षात घ्या, तुम्ही जर सराव प्रसंत्रिका जास्तीत जास्त सोडवत गेले, हे भीतीचे जे प्रकार आहेत ते तिथंच आपल्या दूर होतात आणि आयोगाच्या प्रसंत्रिकेमध्ये अशी वेळ आपल्यावर येत नाही. म्हणून जास्तीत जास्त परत एकदा उल्लेख करतो, शेवटच्या टप्प्यामध्ये जास्तीत जास्त सराव चाचण्या सोडवायच्या. पुढलं एक धोरण आपल्याला बघायचं, इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य महाराष्ट्र. बघा काय म्हणलं, इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर करणे भारतातील पहिले राज्य महाराष्ट्र. आणि शेवटचा मुद्दा, महारेरा तक्रार निवारण मंचाची स्थापना करणारे पहिले राज्य महाराष्ट्र. महारेरा तक्रार निवारण मंचाची स्थापना करणारे पहिले राज्य महाराष्ट्र, हा एक मुद्दा आपला झाला. म्हणजे बघा, पहिल्या घटना आहे त्याच्या संदर्भातला 12वा आणि 13वा प्रश्न आहे. मी 12व्याचं महिला धोरणात सांगितलं, महिला उद्योग धोरण जाहीर करणारं पहिलं राज्य म्हणलंय. त्याचं चुकीचं विधान का, मी 2 नंबर का सांगितलं, 9% 20% 25% नाही. आता त्याच्या खालचा 13 नंबरचा प्रश्न आहे, देशाच्या संदर्भातली विधानं मी दिलेत. हिंदी भाषेतील ईमेल ID उपलब्ध करणारे देशातील पहिले राज्य राजस्थान ठरले, विधान बरोबर आहे. सामाजिक लेखा परीक्षण कायदा करणारे देशातील पहिले राज्य मेघालय ठरले, विधान बरोबर आहे. वडोदरा येथे भारताचे पहिले राष्ट्रीय रेल्वे वाहतूक विद्यापीठ स्थापन करण्यात आले, हेही विधान बरोबर आहे. देशातील पहिले काळवीट संवर्धन राखीव क्षेत्र उत्तर प्रदेशमध्ये आहे, हेही विधान बरोबर आहे. म्हणजे चारही विधानं बरोबर आहेत. देशाच्या संदर्भात अलीकडे सुरू झालेला हा एक भाग, आणि महाराष्ट्राची मागा मी जी काही सगळी यादी सांगितली, ह्यापैकी एखादा दुसरा प्रश्न पहिल्या घटना ज्या असतात या संदर्भात आपल्याला तो प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर 14 नंबरचा प्रश्न घ्या. 14 नंबरचा प्रश्न, इस्रायल पंतप्रधान नेत्यांनी यांचा भारत दौरा जो आहे त्याच्या संदर्भातले प्रश्न आहे. इस्रायलचे पंतप्रधान 14 जानेवारी 2018 रोजी 6 दिवसाच्या भारत दौऱ्यावर आले. अरिल शरण हे पंतप्रधान यापूर्वी 2003 आले होते. इस्रायलच्या पंतप्रधानांनी दिल्लीतील 3 मूर्ती चौकाला यावेळी भेट दिली. चुकीचे विधान ओळखा, तर यामधलं कुठलंही विधान चुकीच नाही, म्हणून याचं उत्तर आहे 4 नंबर. आता याच्यावरचे आपलं अतिरिक्त स्पष्टीकरण तुम्हाला या पद्धतीने मला सांगायचे. बघा, 1918 लक्ष द्या इकडं, 1918 इस्रायलचं हैफा शहर स्वतंत्र करण्यासाठी भारतातील 44 जवानांनी प्राणाची आहुती दिली किंवा शौर्य दाखवलं, आणि त्या बदल्यामध्ये दिल्लीमध्ये 3 मूर्ती चौक जो आहे त्यांच्या स्मरणार्थ तिथं उभा करण्यात आला, तेव्हा नाव देण्यात आलं त्या चौकाला. 100 वर्षानंतर, बरोबर 100 वर्षानंतर इस्रायलचे पंतप्रधान ज्यावेळेस आता भारतात आले त्यांनी ह्या चौकाला भेट दिली. का? तर त्या 44 भारतीय जवानांनी त्या हैफा शहर, इस्रायलमधलं हैफा शहर स्वतंत्र करण्यासाठी आहुती दिली, तर आपण त्या चौकाला भेट देऊया. मग त्यावेळी चौकात गेल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या 3 मूर्ती चौकाचं नामकरण 3 मूर्ती हैफा चौक असे केलेलं आहे. तसाही प्रश्न येईल की त्या चौकाचं नामकरण करण्यात काय आलं. आणि यावेळेस भारतानं इस्रायल बरोबर 9 सामंजस्य करार केले. किती? वेगवेगळ्या क्षेत्रातले 9 सामंजस्य करार केले. आणि जो काही 100 वर्ष झाले तोही भाग आपल्या इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि आणखीन एक बाब, एक बघा, तुम्ही काही वर्षापूर्वी बघितलं असेल, नरेंद्र मोदी ज्यावेळेस अमेरिकेला फर्स्ट टाइम गेले होते त्यावेळेस एक आयोगाने आगळा वेगळा प्रश्न विचारला होता, त्यांच्या भाषणातल्या शेवटचे शब्द सांगा. त्यावेळेस मुलांनी त्या प्रश्नाची टिंगल उडवली होती. काय? की आयोग असले काही प्रश्न विचारते, देवानंद कितव्या वर्षी गेले, असले काही प्रश्न विचारून विद्यार्थ्याची काय बुद्धिमत्ता चेक होणार आहे, वगैरे वगैरे तुम्ही टिप्पणी करत असता. जेव्हा बघा, आता 8 एप्रिलला परीक्षा येईल, त्यावेळी सुद्धा एक डिस्कशन असतं की आयोगाने असा प्रश्न विचारायला नाही पाहिजे होता, जणू काय तो विद्यार्थी पेपर शीटर असतो. पण या ठिकाणी एक बाब लक्षात घ्या, आयोग ज्या पद्धतीने प्रश्न विचारते त्या पद्धतीने तयारी करा तुम्ही. आयोगाने विचारलं देवानंद यांचं निधन किती वर्ष झालं, तर शशी कपूर यांचं निधन किती वर्ष झालं तुम्ही लक्षात ठेवा. गंगाधर पानतावणे यांचं निधन किती वर्ष झालं तुम्ही लक्षात ठेवा. अरुण साधूच्या कादंबऱ्या विचारल्या तर पुढे जे काय गंगाधर पानतावणे त्यांचे काय काव्यसंग्रह कादंबऱ्या असतील ते लक्षात ठेवा. आयोग ज्या पद्धतीने प्रश्न विचारते त्या पद्धतीने आपली तयारी असेल तर निश्चित आपल्याला यश मिळतं. मला तुमच्या अभ्यासिकेमध्ये एक उदाहरण मी सांगतो, बऱ्याच ठिकाणी म्हणजे मोस्टली या ठिकाणच्या अभ्यासिके त्याच्यामध्ये बघा, सगळेच मुलं 7 वाजता येतात, 11 वाजता जातात. आपण असं गृहित धरा की 100 मुलांच्या कॅपॅसिटीचे अभ्यासिक आहे, सगळे 7 लाच येतात, 11 लाच जातात, म्हणजे त्या सगळ्या 100 चा रिझल्ट काय येत नाही, सगळेच अभ्यास करतात. परंतु त्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने अभ्यास करणारे 70% असतात, म्हणून त्या अभ्यासिकेमध्ये तेवढ्याच कालावधी करतात, तेवढ्या तीव्रतेने अभ्यास करण्याचे सगळे विद्यार्थी आहेत, तरी देखील त्यातल्या मोजक्याच विद्यार्थ्यांचा रिझल्ट काय येतो. जे काय वेळ म्हणतो आपण, तो वेळ जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत उपयोग नाही, मग तुम्ही किती हुशार असाल.
मग आम्ही म्हणण्याप्रमाणे हुशारीला इथं किंमत नाही. सगळ्या गोष्टी जुळून आल्या पाहिजेत, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी ज्यावेळेस जुळून येतात त्यावेळेस या क्षेत्रातला आपला रिझल्ट येतो. पुढला प्रश्न घ्या, 15 नंबरचा. 48व्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला मिळाला? याचं उत्तर आहे अमिताभ बच्चन यांना मिळाला. दरवर्षी ज्यावेळेस हा पुरस्कार घेतला जातो त्यावेळेस याच्यावर प्रश्न विचारले जातात. यावर्षी इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर हा मी मुद्दामून टाकण्याचं कारण आहे की हा पुरस्कार अमिताभ बच्चन यांना मिळाला आहे. मग त्याचबरोबर इथं दोन आणखीन बाबी आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. गोवा या ठिकाणी काय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पार पडला 48व्या क्रमांकाचा, या जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळाला हा एक प्रश्न विचारला जाईल. तर कॅनडियन दिग्दर्शक आहेत ॲटम इगोयाम, आता हे कॅनडाची नावं अशीच असतात काय असं म्हणणं, ॲटम इगोयाम यांना हा पुरस्कार जीवन गौरव मिळाला. आणि यातला सुवर्ण मूवी पुरस्कार म्हणजे त्याला आपण दुसऱ्या भाषेत सर्वोत्कृष्ट चित्रपट 120 बीट्स पर मिनिट फ्रेंच दिग्दर्शक रॉबिन कॅम्पिलो यांच्या 120 बीट्स पर मिनिट या चित्रपटाला सुवर्ण मयूर पुरस्कार मिळाला आहे 48व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जो गोव्यामध्ये पार पडला. मग यात एक लक्षात घ्या, आणखीन एक मला बाबीचा या ठिकाणी उल्लेख करायचा आहे की पुरस्कारावर एखादा दुसरा प्रश्न असतोच कंपल्सरी. पुरस्कार अनेक आहेत, मुलाचं म्हणणं असेल तर पुरस्कार तर भरपूर आहेत. क्षेत्रनिहाय पुरस्काराची यादी केली तर प्रत्येक 5-5 पुरस्कार निघतात, आम्ही 5 कसे करायचे. पण त्या सगळ्या पुरस्कारामध्ये एक मला एक आणखी एक जाणवले, मी गेल्या वेळेच्या 46व्या आवृत्तीमध्ये, आत्ता 47 आहे, त्यात मुद्दामून मी 2017 झालेल्या प्रश्नपत्रिका जवळजवळ 22 प्रश्नपत्रिका झाल्या आयोगाने वेगवेगळ्या विभागाचे घेतलेल्या, आणि त्या 22 प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण केल्यानंतर एक लक्षात आलं आयोगाने आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय प्रादेशिक अशा घटनेचं मी वर्गीकरण केलं होतं. आणि ते वर्गीकरण करत असताना लक्षात आलं की राष्ट्रीय आणि पुरस्कार ह्या दोनवर प्राधान्यानं 2-2, 3-3 प्रश्न आयोगाने विचारले. हे प्राधान्यानं तुम्ही करत जायचं. आपण काय करतो, प्रादेशिक घटना जास्त करतो आणि प्रादेशिक घटनेवर प्रश्न कमी विचारले जातात. ह्या 22 परीक्षेमध्ये केवळ 2 प्रश्न प्रादेशिकवर विचारले. किती? केवळ 2. म्हणजे गेल्या वर्षीचं उदाहरण मी सांगतो. आणि जास्तीत जास्त प्रश्न राष्ट्रीय आणि पुरस्कार, म्हणजे सगळे त्याच्यावर असं मला म्हणायचं नाही, पण प्राधान्यानं जास्त प्रश्न विचारले जातात. मग ह्या पुरस्कारामध्ये विचारतानाही 6 महिन्याच्या आतले जे पुरस्कार आहेत ते जास्त करून विचारले जातात. मग या 6 महिन्याच्या आतल्या पुरस्काराचा जर आपण आढावा घेतला तर मगा उल्लेख केलेला मी पद्म पुरस्कार जे काही 2018 त्याच्यावर हमखास प्रश्न विचारला जाईल असं मी विधान केले. मग त्यात पद्मविभूषणमध्ये 3 व्यक्ती आहेत, त्या 3 व्यक्तीमधले फक्त महाराष्ट्रातल्या व्यक्तीचं नाव पाठ करायचं. आणि त्या महाराष्ट्रातल्या व्यक्तीचं नाव आहे गुलाम मुस्तफा खान संगीत. पद्मविभूषण संगीत क्षेत्रासाठीच आहे आणि पद्मभूषण देखील संगीत क्षेत्रासाठी आहे. अरविंद पारिख, पद्मभूषणमध्ये अरविंद पारिख आहेत, पद्मविभूषणमध्ये गुलाब मुस्तफा खान आहेत, संगीत हे दोघेही महाराष्ट्रातील. लक्षात ठेवायला सोपं आहे, विभूषणमध्ये महाराष्ट्रातली व्यक्ती, भूषणमध्ये महाराष्ट्रातली एक व्यक्ती आहे आणि दोन्ही संगीत क्षेत्राशी संबंधित आहे. आणि तिसरा जो मुद्दा पाहिजे आपला, पद्मश्रीमध्ये टोटल 9 आहेत, काही पुस्तकात 8 उल्लेख दिला आहे. मुलांचे फोन येतात, सर मी हे पुस्तक वाचतो, त्यात 8 दिले आहेत, तुमच्या पुस्तकात 9 दिल्यात. पहिलं तुम्ही क्लिअर करा, अभय बंग आणि राणी बंग हे 2 व्यक्ती आहेत. ह्या दोघांना दिलाय यांच्या कार्याबद्दल, सर्च नावाची संस्था आहे, या माध्यमात त्यांनी काम केलेलं आहे, पण या व्यक्ती 2 आहेत, बरोबर आहे. त्याच्यामुळे टोटल काउंटिंग जे आहे 9 होतं, पद्मश्रीचे 9, पद्मविभूषणचे 1, पद्मभूषणचे 1, असं टोटल 11 व्यक्तींना मिळाला 85 पैकी महाराष्ट्रला. मग लक्षात ठेवायला सोपं कसं आहे, डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग सामाजिक क्षेत्राशी संबंधित आहेत. अरविंद गुप्ता नावाची व्यक्ती ज्यांना पद्मश्री मिळाला, टाकाऊ वस्तूपासून वैज्ञानिक खेळणी बनण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे. गंगाधर पांतावने सॅन होजे अमेरिकेतलं, जिथं 2009 पहिलं विश्व साहित्य संमेलन पार पडलं, त्यांचं नुकतंच निधन झालं, ते गंगाधर पांतावने यांना मिळालं आहे. मुरलीकांत पेटकर 1972 ज्यावेळी दुष्काळ पडला होता, लक्षात ठेवणं सोपं आहे, त्यावेळेस पॅराऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं त्यांनी सुवर्ण पदक जलतरण मिळून दिलं. तुम्हाला इथं प्रश्न काय येईल, मुरलीकांत पेटकर कोणत्या खेळाशी संबंधित होते, कुठल्या खेळाशी? जलतरण. पॅराऑलिम्पिक म्हणजे अपंगाची स्पर्धा, त्याच्यामध्ये त्यांनी पहिलं सुवर्ण पदक आपल्याला मिळून दिलं, त्यांना तो पुरस्कार मिळाला. इस्लामपूरची हे व्यक्ती आहेत. त्यानंतर संपत रामटेके आहेत, सिकलसेल आजाराविषयी त्यांनी महत्वाचं कार्य केले, जो दुर्मिळ आजार आहे सिकलसेल. मनोज जोशी आणि शिशिर मिश्रा हे 2 अभिनयाशी संबंधित आहेत आणि रामेश्वर लाल काबरा हे उद्योगपती आहेत. असे 9 व्यक्ती आहेत.
त्यानंतरचा भाग आहे टाइम पर्सन ऑफ द इयर, म्हणजे पुरस्कार भाग म्हणण्यापेक्षा त्यानंतरचा पुरस्कार कुठला आहे, टाइम्स पर्सन ऑफ द इयर 2017 चा. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, 1927 पासनं हा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली टाइम्स मॅगझिन तर्फे. जगातल्या प्रभावशाली व्यक्तीला, जी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह दोन्ही माध्यमातून चर्चेत असेल त्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. गेल्या वर्षीचा जर पुरस्कार बघितला तुम्ही, डोनाल्ड ट्रम्प यांना दिलेला आहे. यावर्षी हा जो काय पुरस्कार मिळाला आहे, द सायलन्स ब्रेकर्सला मिळाला. बघा, द सायलन्स ब्रेकर्स म्हणजे काय, अशा महिला कामाच्या ठिकाणी होत असलेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात सगळ्या मिळून मी टू नावाची मोहीम त्यांनी काय केली, सुरू केली. सायलन्स ब्रेकर म्हणजे अशा महिला कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार होते सगळे एकत्र आले आणि त्याच्या विरोधात वाचा फोडली, ती मोहीम म्हणजे मी टू मोहीम. या मी टू मोहिमेला टाइम्स पर्सन ऑफ द इयर पुरस्कार 2017 मिळाला. तो एक भाग तुम्ही लक्षात ठेवू शकता पुरस्कारामध्ये. आणि आणखीन एक प्राधान्याने मला असं वाटतं की यावर्षी पहिल्यांदा असं झालंय, 1995 बघा संसद रत्न पुरस्काराची सुरुवात झाली. 95 पहिला संसद रत्न पुरस्कार चंद्रशेखर जे भारताचे पंतप्रधान होते त्यांना मिळाला. आणि त्याच्यानंतर सलग काही वर्ष पुरस्कार देण्यास सुरुवात झाली, 1-2 वर्ष गॅप टाकून. परंतु 2013 पासून हे पुरस्कार देण्यात आलेच नाही. पण 2 महिन्यापूर्वी संसदेमध्ये या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. इंडियन पार्लमेंटरी ग्रुपद्वारे, भारतीय संसदीय जी गट आहे, ह्या गटानं संसदरत्न पुरस्काराची घोषणा केली. आणि 14, 15, 16 लोकसभेतले संसदरत्न पुरस्कार आणि 13 आणि 15 राज्यसभेतले पुरस्कार डिक्लेअर केले. मी फक्त नावं वाचून दाखवतो. माझ्या आत्ताच्या 47 आवृत्तीमध्ये मी स्क्रीन करून तो भाग टाकलेला आहे, स्क्रीन करून जो भाग टाकलेला आहे तो तुम्ही मुद्दाम वाचा. मला वाटते तुम्हाला आज तुम्ही ज्यावेळेस बाहेर पडताल त्यावेळेस करंट प्रॅक्टिस नावाचं जे आज आपल्या व्यासपीठावर ओमकर आणि मनोहर पवार आहेत, 2 महिन्यापासून सलग त्यांनी मासिक सुरू केले करंटचं जे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न, ते तुम्ही वाचून घ्या. त्यात तुम्हाला डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीचा डाटा मिळेल. आणि जे आपलं प्रास्ताविक केलं इंद्रजित यादव सरांनी, त्यांनी युनिक 10+ जे पुस्तक आहे, वर्षभरातल्या सगळ्या घटना म्हणजे असं कुठल्या एका विशिष्ट महिन्याचं नाही, शिक्षण निहाय त्यांनी ते सराव. म्हणजे शेवटच्या टप्प्यात मी असा उल्लेख करेल, जसं आपण स्कोअर बांधण्यासाठी फक्त सराव चाचण्या सोडवणार आहेत किंवा टेस्ट देणार आहेत, तसं शेवटच्या टप्प्यात सुद्धा करंटच्या फक्त तुम्ही ऑब्जेक्टिव्ह प्रश्न सोडवा. ऑब्जेक्टिव्ह प्रश्न सोडवताना पर्यायानुसार तुम्ही प्रश्न सोडवताना जास्तीत जास्त तुमचा अभ्यास होईल. मग ते युनिक 10+ असेल किंवा मार्केटमधलं इतर कुठलं आणखी ऑब्जेक्टिव्हचं करंटचं पुस्तक असेल किंवा करंट प्रॅक्टिस असेल, हे शेवटच्या टप्प्यात तुम्ही जास्तीत जास्त रिव्हिजन करा, जेणेकरून आपल्याला करंटमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळतील. आणि आणखीन एक मग आणखीन परत मी यासाठी उल्लेख करतोय, राज्य सेवेला जास्त मार्काला करंट विचारलं जात नाही. 15 मार्काला म्हणलं, आतापर्यंत त्याच बघितलं 15 मार्काच्या वर गेलेलं नाही. फक्त कंबाईनला मात्र लक्षात ठेवा, 30% पेपर तुमचा करंटचाच असतो. जसं युपीशला 1 वर्षी 70% GS फक्त करंटचंच होतं, तसा प्रकार कंबाईनच्या बाबतीत आतापर्यंत झालाय. 25-30% प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात करंट रिलेटेड. मग मी संसदरत्न पुरस्कार तुम्हाला वाचून दाखवतो, फक्त तुम्ही त्या ठिकाणी परत 47 आवृत्तीत मी स्क्रीन करून दिलेले ते पाठ करा. 2014 नारायण यादव यांना मिळालाय, 2015 दिनेश त्रिवेदी यांना मिळालाय, 2016 जो मिळालेला आहे तो देखील दिनेश त्रिवेदीचंच नाव त्यांनी दिलेलं आहे, 2017 जो मिळालाय कदाचित आपल्याला 17 विचारला जाईल, बुहूर्तहारी मेहताब बिजू जनता दलाचे खासदार आहेत. बुहूर्तहारी मेहताब बिजू जनता दलाचे खासदार, त्यांना तो पुरस्कार मिळालाय. राज्यसभेतले संसदरत्न पुरस्कार 2013 नजमा हेपतुला यांना मिळालाय, आणि 2015 गुलाब नबी आझाद यांना मिळाला राज्यसभेतले. जे दोन्हीतले संसदरत्न पुरस्कार काही दिवसापूर्वी डिक्लेअर झाले ते आपल्याला या ठिकाणी विचारले जाण्याची दाट शक्यता आहे. किती नंबर प्रश्न झाला होता आपला, किती नंबर झाला होता, 15. आता 16 नंबर होऊया वित्त आयोगाच्या संदर्भात. बोर होतंय का, काय झालं तरी पर्याय नाही आता, बरोबर आहे. काही लोकांना वाटत असेल, कदाचित काही लोक आज माझ्या पहिल्या लेक्चरला आला असेल, त्यांना असं वाटत असेल की सर निस्त अभ्यासाचं जर बोलणं असतं तर आम्ही न आलेलं बरं झालं असतं. पण जे आल्या याच्या आधी लेक्चर ऐकले त्यांना एवढं माहिती की आपल्या याच्यातनं किमान रिव्हिजन होणार आहे, 2-3 मार्कला निश्चितच काय फायदा होणार आहे. ते सगळे मन लावून ऐकतात आणि लिहून घेतात, तेवढं जरी केलं तुम्ही सफिशियंट आहे. आज तुमचा जे काही 2-3 तासाचा सकाळपासूनचा 9 वाजल्यापासूनचा वेळ गेलाय तो निश्चितच सार्थक होईल, कारण की ह्या 1.5-2 तासाच्या लेक्चरमध्ये मी सगळे मॅगझिन असतील, पुस्तकं असतील, सगळे वाचून त्यातले महत्वाचे महत्वाचे मुद्दे जेणेकरून तुमच्यासमोर एक्झाम ओरिएंटेड माहिती पोहोचली पाहिजे, याच अनुषंगाने सगळे मुद्दे मी गोळा
करून तुमच्यासमोर रिपिटेशन करतोय. आता 15 वित्त आयोगावरच का, तर ज्या ज्या वेळेस वित्त आयोग फॉर्मॅट होतो त्या त्यावेळेस त्या आयोगावर प्रश्न विचारले जातात. मग आता नोव्हेंबर 2017 बघा 15 वित्त आयोग स्थापना झाली, हे विधान बरोबर आहे. कालावधी 2020 ते 2025 आहे, हे देखील विधान बरोबर आहे. केंद्र सरकारला देशाच्या कर स्रोताचे निर्धारण करणे, राज्यादरम्यानचे कर सूत्र सुचवणे, हे देखील विधान बरोबर आहे. 15 वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी एन के सिंग यांची नियुक्ती झाली, हे देखील विधान बरोबर आहे. वित्त आयोगाची स्थापना दर 4 वर्षांनी होते, हे विधान चुकीचं आहे. कलम 280 नुसार दर 5 वर्षांनी राष्ट्रपती वित्त आयोगाची काय करत असतात, स्थापना करत असतात किंवा त्या अध्यक्षाची निवड करत असतात. मग आता या ठिकाणी लक्षात घ्या, ही सोडून, ही विधानं सोडून अतिरिक्त माहिती आपल्याला वित्त आयोगाच्या संदर्भात आगळी वेगळी बाब मला काय सांगायची, बघा शिफारसची तारीख त्यांना डेडलाईन दिली, ती तारीख कदाचित आपल्याला विचारली झाली, 30 सप्टेंबर 2019 पर्यंत शिफारस करायची आहे 15 वित्त आयोगाने. किती? 30 सप्टेंबर 2019 पर्यंत. आता इथे एक बाब लक्षात घ्या, या वित्त आयोगाला म्हणजे 15 वित्त आयोगाला 2011 जनगणनेनुसार शिफारशी करण्याचे सांगितलेलं आहे. 14 वित्त आयोगाने शिफारस करताना 1971 जनगणनेचा आधार घेतला होता, वाक्य लक्षात घ्या. 14 वित्त आयोगाने कुठल्या जनगणनेचा, 1971, पण 15 वित्त आयोगाला केंद्र सरकार निर्देश काय केले की 2011 जनगणनेचा आधार घेऊन तुम्ही काय करा, शिफारशी सादर करा. हा एक मुद्दा अध्यक्ष दिले आहेत, परंतु सचिव आपण विधानात दिले नाहीत. 15 वित्त आयोगाचे सचिव आहेत अरविंद मेहता, पूर्णवेळ सदस्य 2 आहेत शशिकांत दास आणि अनुप सिंह, अर्धवेळ सदस्य 2 आहेत अशोक लहरी आणि रमेश शिंद, आणि आतापर्यंत महाराष्ट्रातल्या 3 व्यक्तींनी, यशवंतराव चव्हाण 8 वित्त आयोगाचे, एन के पी सावे 9 वित्त आयोगाचे, आणि विजय कळ 13 वित्त आयोगाचे अध्यक्ष बनले. देशाच्या वित्त आयोगाचे अध्यक्ष बनले महाराष्ट्रातील आतापर्यंत 3 व्यक्तींनी भूषवलं, ही या प्रश्नाचं अतिरिक्त स्पष्टीकरण. पुढला प्रश्न घ्या 17 नंबर, हवामान बदल विषयक परिषद 2017 जर्मनीतील बॉन शहरात, कोप म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टी, 23 म्हणजे 23 क्रमांकाची पार पडली. कोटो कराच्या अंमलबजावणीमध्ये टाळाटाळ करणाऱ्या विकसित देशांना जबाबदारीचे भान आणण्यामध्ये भारताने विकसनशील देशाचे नेतृत्व केले, ही दोन्ही विधानं बरोबर आहेत. मी तुम्हाला याच्या आधीच सांगितलं, पॅरिस करार जो झाला तो 2015 या पॅरिस करार काय झाला की जागतिक तापमानवाढ 2 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त वाढून द्यायची नाही, हा पॅरिस करार आहे. आणि विकसित राष्ट्रांना 100 अब्ज डॉलरची मदत करायची, किती अब्ज, 100 अब्ज. आणि ह्या पॅरिस करारामधनं अमेरिका बाहेर पडली. अमेरिका ज्या वेळेस बाहेर पडली त्यावेळेस विकसनशील राष्ट्राचं नेतृत्व ह्या जर्मनीतील बॉन शहरात जे काही कॉन्फरन्स ऑफ पार्टी 23 क्रमांकाची पार पडली त्याचं नेतृत्व भारताने केलंय, आणि भारताने त्या ठिकाणी ठासून भूमिका मांडलेली आहे. त्याच्याबद्दल आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे हवामान बदल विषयक परिषदेमध्ये आपल्याला 2 करार माहिती आहेत, कोटो करार 1997 आणि पॅरिस करार 2000. आता परिषदा दररोज होता, म्हणजे दरवर्षी होतात, परंतु त्यात जे करार झाल्या ज्या वर्षी झाल्या तेच आपल्याला या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. मग या हवामान बदल विषयक मध्ये दोन्ही विधानं बरोबर आहेत. 18 नंबरचा घ्या, पालिका उठावाच्या कोणत्या राज्यात झाला, ओडिशा राज्यात. आता हा प्रश्न विचारणं मागचं कारण आहे मित्रांनो, 2017-18 या उठावाला 200 वर्ष पूर्ण झाली. ओडिशा राज्यामध्ये 200 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम ठेवण्यात आला. राजा गजपती नावाचा जो काय राजा आहे, ह्या पालिका जमातील लोक खूप सूर होते. पुन्हा राजा गजपती युद्धाच्या कालखंडामध्ये ह्या पायिका जमातीला युद्ध खेळण्यासाठी बोलत होता, आणि त्यांना एक बक्षीस देत होता की तुम्ही जर मला हे युद्ध जिंकून दिलं तर मी तुम्हाला एवढी जमीन 2 एकर 3 एकर 4 एकर तुम्हाला दान म्हणून देणार. मग हे पायिका जमातीचे काही लोक शूर होते, त्यांना जमली नव्हत्या, म्हणून ते धाडसाने पुढे जायचे आणि राजाला सांगायचे की आम्ही तुम्हाला हे युद्ध जिंकून देतो, आम्हाला तुम्ही जमनी द्या. आणि या पायिका जमातीनं अनेक युद्ध जिंकले आणि जमनी मिळवल्या, परंतु काही कालखंडानंतर ब्रिटिशांना ह्या जमिनी त्यांच्याकडून बळकवायला सुरुवात केली. मग 200 वर्षापूर्वी, या वर्षी मला या घटनेला 200 वर्ष पूर्ण झाले, 200 वर्षापूर्वी त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध पहिला उठाव केला. आणि या कार्यक्रमाला प्रकाश जावडेकर, जो काय ओरिसामध्ये कार्यक्रम झाला, मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर हजर राहिले होते, आणि त्या दिवशी त्यांनी असं डिक्लेअर केलं, आजपर्यंत 1857 उठाव हा हे देशातील पहिलं स्वातंत्र्य युद्ध होतं, परंतु 2018 शैक्षणिक वर्षापासून पालिका उठाव हे देशातील पहिलं स्वातंत्र्ययुद्ध असेल. मग तुम्हाला प्रश्न येईल की देशातील पहिलं स्वातंत्र्ययुद्ध आता कोणतं आहे, तर कुठलं आहे, पालिका उठाव. ठीक आहे, पुढला प्रश्न घ्या, महाराष्ट्रात विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला, कोणता दिवस, 7 नोव्हेंबर 1900 रोजी सातारा जिल्ह्यातील प्रतापसिंह हायस्कूलमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
यांनी शाळेत जो काय प्रवेश घेतला तो दिवस विद्यार्थी दिन म्हणून महाराष्ट्र शासनाने साजरे करण्याचं काय करे ठरवले. आणि यापूर्वी जर तुम्ही बघितलं असेल 14 एप्रिल हा त्यांचा जन्मदिवस आहे, तो महाराष्ट्रात ज्ञान दिन म्हणून महाराष्ट्र शासनाने साजरे करायचं ठरवले. त्याच्यावर आतापर्यंत बऱ्याच परीक्षेमध्ये प्रश्न येऊन गेलेले आहेत. त्यानंतरचा भाग आहे डुईंग बिझनेस अहवालाच्या संदर्भातले प्रश्न आहे. तुम्ही जर यात बघितलं असेल गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये एसटीआयच्या पूर्वमध्ये डुईंग बिझनेसच्या अहवालात भारताला कितव्या क्रमांकाचं स्थान होतं, 130व्या क्रमांकाचं. यावर्षी 190 देशाच्या यादीमध्ये हा पहिले एक क्लिअर करा, डुईंग बिझनेस अहवाल जागतिक बँकेतर्फे 2004 पासून दरवर्षी काय केला जातो, प्रसिद्ध केला जातो. आणि यावर्षीच्या अहवालात 190 देशाच्या यादीमध्ये भारताची स्थान 100व्या क्रमांकाचे स्थान आहे. पहिल्या क्रमांकावर न्यूझीलंड आहे आणि शेवटच्या क्रमांकावर सोमालिया नावाचा देश आहे. मग आता मुडीजचा अहवाल किंवा डुईंग बिझनेसचा अहवालचा फायदा काय असतो, तरी ते एक लक्षात घ्या, ज्यावेळेस देशाविदेशातल्या कंपन्या एखाद्या राष्ट्रामध्ये ज्यावेळेस गुंतवणूक करायची असते त्यावेळेस ते पहिल्यांदा या संस्थेने काय अहवाल दिलाय त्या देशाबद्दलचा, तिथला निकष काय, मग तिथं गुंतवणूक करायची की नाही, उद्योगासाठी योग्य पर्याय आहे की नाही, हा अहवाल बघून ते ठरवतात. म्हणून डुईंग बिझनेस आणि मुडीजचा अहवालचा जो भाग आहे ज्याच्यावर आपला प्रश्न विचारला जाईल असं मी मुद्दामून म्हणतो, त्याचं कारण आहे की या ठिकाणी बघा आपलं रेटिंग जे आहे भारताचं BAA3 वरून BAA2 पर्यंत गेलंय. बघा इथे एक लक्षात घ्या, मुडीजचा जो अहवाल आहे ही अमेरिकेची पतमानांकन रेटिंग संस्था आहे. 1909 पासून हे पतमानांकन डिक्लेअर केलं जातं. रेटिंग जेंचे 4 प्रकार आहेत, लक्षात सोन्याची टॅक्ट आहे, लक्षात घ्यायच्या आधी तुम्ही वाचलं असेल पण रिव्हिजन स्वरूपात कशा पद्धतीने बघा. AAA पहिलं रेटिंग आहे ज्याला प्राईम इन्व्हेस्टमेंट ग्रेड म्हणतात. AAA म्हणलं एक कॅपिटल आहे आणि दुसरे दोन ए दुसऱ्या LP मध्ये आहेत. AA मध्ये 1, 2, 3 हाय ग्रेडचं रेटिंग आहे. बघा AA म्हणलंय आणि ए कॅपिटल ए सिंगल ए दुसऱ्या LP मधले 1, 2, 3 त्याचा हाय ग्रेड आहे. परत कॅपिटल ए 1, 2, 3 अप्पर मिडियम आणि चौथा जो प्रकार आहे BAA दुसऱ्या लिपीतलं 1, 2, 3 त्यातलं आपलं रेटिंग आहे 3 वरनं 2 झालंय. A2 रेटिंग फक्त एकदाच भारताला मिळाले राजीव गांधीच्या कालखंडामध्ये 1988. यावर्षी वाढ झाली, BAA3 वरनं BAA2 झालंय. हा एक भाग लक्षात द्या, रेटिंगचे 4 प्रकार आहेत. भारत जो आहे लोअर मिडियम मध्ये आहे. मुडीज 1909 पासून हा अहवाल सादर करते आणि राजीव गांधीच्या कालखंडामध्ये मात्र आपल्याला A2 मिळाले. A2 म्हणजे अप्पर मिडियम. हा एक भाग तुम्ही लक्षात घेऊ शकता. इकॉनॉमीशी संदर्भातले हा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं असेल दावोस परिषदेवर देखील आपल्याला प्रश्न विचारतात. आता या ठिकाणी लक्षात घ्या, जानेवारीच्या एंडिंगला दरवर्षी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम तर्फे दावोस या ठिकाणी उद्योगपतीची परिषद भरती किंवा त्याला दुसऱ्या सोप्या भाषेत असं म्हणतात संमेलन भरतं. आतापर्यंत या संमेलनाला भारताचे फक्त 2 पंतप्रधान हजर राहिले, HD देवेगौडा आणि नरेंद्र मोदी. दुसऱ्यांदा हजर राहिलेली व्यक्ती म्हणजे नरेंद्र मोदी, पहिल्यांदा हजर राहिली म्हणजे HD देवेगौडा. ह्याच्याबद्दल या परिषदेबद्दल असं म्हणलं जातं बलाढ्य अर्थव्यवस्थेचे प्रमुख हजेरी लावतात. बघा काय म्हणलंय, बलाढ्य अर्थव्यवस्थेचे प्रमुख हजेरी लावतात. आणि दुसरं विधान असं आहे, हजेरी लावणे उद्योग क्षेत्रात प्रतिष्ठेचे मानले जाते या दावोस परिषदेच्या संदर्भात. दावोस परिषद महारत्न दर्जा जर तुम्ही बघितला असेल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडला मिळाला आहे. त्यामुळे महारत्न दर्जाच्या कंपन्या आता टोटल 7 वरून 8 झाल्यात. त्या 8 कंपनीचे नाव आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मला ते सकाळी एअरबुक मध्ये 7 दिल्यात, तिथे करेक्शन त्यांचं आहे. 8 तुम्ही गृहित धरून चला. शेवटच्या टप्प्यामध्ये काही लोकांचा करंट राहिला असेल तर यात लक्षात घ्या की सकाळी एअरबुक मधले तुम्ही अनुक्रमणिका जरी वाचली आणि त्यातले महत्वाचे तुमच्या लगेच लक्षात येईल की महत्वाचे कोणते भाग आहेत. आणि शेवटच्या 2 दिवसामध्ये जरी तुम्ही ते महत्वाचे टॉपिक त्यातले बघितले तर बऱ्यापैकी तुमचं करंट रिव्हिजन होऊ शकतं. आणखीन एक इकॉनॉमिक संदर्भातला एक टॉपिक आहे, जागतिक उद्योजकता परिषद. भारताचा नीती आयोग आणि अमेरिकेतर्फे जागतिक उद्योजकता महिलांची परिषद आयोजित करण्यात आली आणि ही परिषद हैदराबाद या ठिकाणी पार पडली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागार युवांका ट्रम्प
यांनी या परिषदेचं उद्घाटन केलं. नरेंद्र मोदी देखील हजर आले होते आणि या परिषदेमध्ये इवांका ट्रम्प जे आहेत यांनी एक असं प्रतिपादन केलं, लिंगभेद दूर करून जर महिला उद्योगामध्ये महिलांचं प्रमाण जर तुम्ही वाढवत चाललात किंवा त्यांना प्राधान्य दिलं तर जागतिक उत्पन्नामध्ये 2% वाढ होऊ शकते किंवा भर पडू शकते. म्हणजे ते वाक्य लक्षात काय ठेवा तुम्ही, जागतिक उद्योजकता परिषद हैदराबादमध्ये पार पडली, इवांका ट्रम्प आल्या होत्या, मोदी देखील उपस्थित होते, त्यांनी विधान असं केलं लिंगभेद दूर करून महिलांना जर उद्योगामध्ये पुढे आणण्याचा प्रयत्न केला तर जागतिक जे काय वाढ आहे उत्पन्नाची त्यामध्ये किती टक्के वाढ होऊ शकते, 2% वाढ होऊ शकते अशा स्वरूपाचं विधान त्यांनी या ठिकाणी केलं आहे. पुढला प्रश्न घ्या आपला 21 नंबरला, यंत्रमानला थेट मानवाच्या जोडीने देशाचे नागरिकत्व देण्याची अभिनव कृती सौदी अरेबियाने केली, हे विधान बरोबर आहे. सोफिया असे या यंत्रमानवाचे नाव आहे, हे बी विधान बरोबर आहे. हॅन्सन रोबोटिकने सोफियाची निर्मिती केली, हे बी विधान बरोबर आहे. तिन्ही विधानं बरोबर आहेत अशा पद्धतीने तुम्ही हा भाग लक्षात घेऊ शकता. त्यानंतर पुढला प्रश्न घ्या चित्ररथाच्या संदर्भात. तर या प्रजासत्ताक दिनी राजपथावर 14 राज्य व केंद्रीय मंत्रालयाचे 9 चित्ररथ संचलनात सहभागी झाले होते, हे विधान बरोबर आहे. महाराष्ट्राच्या शिवराज्याभिषेक चित्ररथात प्रथम क्रमांक मिळाला, हे विधान बरोबर आहे. प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी शिवराज्याभिषेक चित्ररथाची निर्मिती केली, चित्ररथाचे संकल्प चित्र नरेंद्र विचारे यांनी केले, हे बी विधान बरोबर आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील 1 चित्ररथात देशात प्रथम क्रमांक मिळाला, हे विधान चुकीचं आहे. आतापर्यंत टोटल 7 चित्ररथ, आतापर्यंत महाराष्ट्रात किती, 7, मी 7 ची नावं सांगेन. योगायोगाची बाब अशी आहे, यावर्षी शिवराज्याभिषेकला प्रथम क्रमांक मिळाला. फर्स्ट टाइम ज्यावेळेस महाराष्ट्राच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला त्यावेळेस देखील चित्ररथ होता शिवराज्याभिषेक 1980. 2 नंबरचा चित्ररथ बैलपोळा 1983 बैलपोळा. गणेशोत्सव शताब्दी वर्ष 1993. हापूस आंबा 1994. महात्मा गांधीजी म्हणजे बापू समृद्धीचा चित्ररथ तयार केला होता 1995, म्हणजे 93, 94, 95 सलग 3 वर्ष महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला आहे. पंढरीची वारी 2015 मुंबईत असेल, क्लास 3 एका परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला होता पंढरीची वारीचा, आणि शिवराज्याभिषेक 2018. आणखीन एक यातलं पुढलं विधान असं आहे, 2 प्रथम क्रमांक मिळणारे देशातले एकमेव राज्य महाराष्ट्र. चित्ररथाच्या बाबतीत बघा, 2 प्रथम क्रमांक मिळालं देशातलं एकमेव राज्य कुठलं आहे, महाराष्ट्र. या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढला प्रश्न घ्या कृष्णा सोबती ज्ञानपीठ पुरस्काराच्या संदर्भातला आहे. त्यांना नुकताच ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला, हे विधान बरोबर आहे. त्यांनी मिळालेला 54व्या क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार, हे विधान चुकीचं आहे. कारण की 53व्या क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार आहे, त्या ज्ञानपीठ मिळवणाऱ्या 8व्या महिला आहेत, हेही विधान बरोबर आहे. मग आता कृष्णा सोबती यांच्या संदर्भात त्यांचं जे आत्मचरित्र आहे त्यांचं कदाचित आपल्याला विचारलं जाईल. गुजरात पाकिस्तान से गुजरात हिंदुस्तान तक, आणखी एकदा सांगतो, कृष्णा सोबती यांचं आत्मचरित्र आहे गुजरात पाकिस्तान से गुजरात हिंदुस्तान तक. हशमत नावांच्या टोपण नावानं त्यांनी लिखाण केलं, हशमत या टोपण नावानं. साहित्य क्षेत्रातील जसा ज्ञानपीठ पुरस्कार सर्वोच्च पुरस्कार आहे कृष्णा सोबती यांना मिळाला, तसंच साहित्य क्षेत्रात आणखीन एक पुरस्कार आहे साहित्य अकादमीचा, तो 2017 श्रीकांत देशमुख यांना बोलावे ते आम्ही या काव्यसंग्रहाला मिळाला. श्रीकांत देशमुख यांच्या बोलावे ते आम्ही या काव्यसंग्रहाला मिळाला. आतापर्यंत 4 मराठी लेखकांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, वि स खांडेकर, वि वा शिरवाडकर, विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे. म्हणजे किती आहे जसं संख्यात्मक स्वरूपात आलं तर 4 आहेत मराठी साहित्यिक, त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. 24 नंबरचा प्रश्न घ्या, भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 3 ते 6 ऑक्टोबर 2017 दरम्यान टिंबटिंब या देशाचा पहिला विदेश दौरा केला, तर या प्रश्नाचं उत्तर आहे 4 नंबर, जिबुती हा जो देश आहे या देशाचा पहिला दौरा त्यांनी केला आणि हा देश जो आहे तो फ्रान्स या देशात निर्माण झालाय. तिथे एक उल्लेख करा तुम्ही, फ्रान्स देशात निर्माण झालेला देश आहे. 25 नंबरचा प्रश्न, केंद्र सरकारने नुकताच कितव्या राष्ट्रीय वन्यजीव कृती आराखडा जाहीर केला, तर याचं उत्तर आहे 3रा क्रमांकाचा. कितव्या तर 3रा क्रमांकाचा, 1983 ते 2001 पहिल्या क्रमांकाचा. अतिरिक्त माहिती त्याच्यावर काय आहे, 1983 ते 2001 पहिल्या क्रमांकाचा, 2002 ते 2016 दुसऱ्या क्रमांकाचा, 2017 ते 2031 तिसऱ्या क्रमांकाचा. 26 नंबरचा प्रश्न, देशाच्या पहिल्या पूर्ण वेळ संरक्षण मंत्री होण्याचा मान खालीलपैकी कोणत्या महिलेस मिळाला. पूर्ण वेळ असा शब्द आला की निर्मला सीतारामन, तर
पहिल्या महिला संरक्षण मंत्री कोण असा प्रश्न आला की त्याचं उत्तर इंदिरा गांधी. पंतप्रधान असताना इंदिरा गांधी यांनी संरक्षण मंत्रीपद भूषवलं होतं, पण पूर्ण वेळ कोण आहेत? निर्मला सीतारामन. त्यांच्याबद्दल एक लक्षात ठेवू शकता. त्यानंतर अहमदाबाद शहराचा नुकताच समावेश करण्यात आला जागतिक वारसा यादीमध्ये, त्याच्यावरचा जो प्रश्न आहे, हे शहर कोणत्या नदीच्या पूर्व किनाऱ्यावर आहे असा प्रश्न आहे, त्याचं उत्तर आहे साबरमती. तर आता इथं आपल्याला अतिरिक्त माहिती यासाठी पाहिजे, आतापर्यंत ज्या काय 5-6 एक्झाम राज्यसेवेच्या पार पडल्या किंवा आयोगाच्या काय प्रश्नपत्रिकेच्या काय पार पडल्या नवीन सिलेबसनुसारच्या, जागतिक वारसा यादीवर युनेस्कोच्या प्रश्न विचारलेला आहेतच. काही टॉपिक असे की त्याच्यावर प्रश्न विचारला जातो. मग 2017 जागतिक वारसा यादी जी डिक्लेअर झाली, त्यात भारतातील पहिलं शहर आहे अहमदाबाद की ज्याला मान मिळाला आहे किंवा यादीत समावेश झालेला आहे. 1972 पासून युनेस्को अशा प्रकारची वारसा यादी जाहीर करतं. 18 एप्रिल हा जागतिक वारसा दिन म्हणून साजरा केला जातो. आतापर्यंत भारतातील 36 ठिकाणं वारसा यादीत आली. आतापर्यंत किती? 36 ठिकाणं. आता यात लक्षात घ्या, वारसा यादीची ठिकाणं जाहीर करत असताना युनेस्को 3 प्रकार करते, सांस्कृतिक ठिकाणं, नैसर्गिक ठिकाणं, मिश्र ठिकाणं. सांस्कृतिक मध्ये 28 ठिकाणं आहेत, नैसर्गिक मध्ये 7 ठिकाणं आहेत, मिश्र मध्ये 1 आहे. मिश्र मध्ये 1 म्हणजे कोणतं? कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान. तुमच्यातल्या काही लोकांचा प्रश्न असेल की सर सांस्कृतिक नैसर्गिक मिश्र हे असं लक्षात ठेवायचं का सगळं? तुम्ही गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेत बघितलं असेल तर युनेस्कोच्या वारसा यादीत पहिल्यांदा स्थान मिळाले कोणती ठिकाणी असा प्रश्न विचारलाय. तुम्हाला 36 ठिकाणावर नजर टाकावीच लागेल. कोणतं आहे किंवा नाही असा प्रश्न विचारला तर त्याच्यावरचा आपला प्रश्न जाता का नाही, याच्यावरचा तुम्ही सगळ्यात अवघड प्रश्नाचा सामना 2 वर्षापूर्वी केलेला आहे. आयोगाने राज्यसेवेच्याच परीक्षेत प्रश्न विचारला होता, सर्वाधिक ठिकाणं कोणत्या देशातील असा प्रश्न विचारला. त्यावेळेस मला वाटतं इटलीच होती 51 ठिकाणं. अचानक तो प्रश्न समोर आला होता, मुलांना सगळं माहिती होतं पण कोणत्या देशात हे माहीत नव्हतं. म्हणून इथं आपला भारताचे किती आला तर त्याचं उत्तर 36 आहे. सांस्कृतिक 28 आहेत, नैसर्गिक 7 आहेत, मिश्र 1 आहेत. अहमदाबाद शहराला जुलै 2017 समावेश करण्यात आला. सुलतान अहमद शाह यांनी या शहरात स्थापना केली 1411. कर्णावती नावाने देखील हे शहर ओळखले जाते. भारताचे मॅनचेस्टर म्हणून देखील ओळखले जाते. आणखीन एक दुसरा गोंधळ असा आहे, युनेस्को अमूर्त वारसा यादी जाहीर करतं आणि वारसा यादी जाहीर करतं. अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीमध्ये कुंभमेळ्याचा समावेश आहे आणि जागतिक वारसा यादीत म्हटलं की अहमदाबाद शहराचा समावेश आहे. गोंधळ करायचा नाही किंवा गोंधळ करून घ्यायचा नाही. सांस्कृतिक वारसा यादी अमूर्त म्हणलं की कुंभमेळ्याचा समावेश करण्यात आलाय. दर 12 वर्षानंतर 4 ठिकाणी होतो. 4 ठिकाणं कोणत्या नदीकाठी कोणत्या महिन्यात हे पाठच पाहिजे. तुम्ही म्हटलं सर हे गरजेचं आहे का? मला वाटतं 2 वर्षाच्या मी राज्यसेवेच्या मेन्समध्ये तुम्ही बघा एका प्रश्नपत्रिकेत प्रश्न विचारलाय कोणत्या नदीकाठी होतो असा प्रश्न विचारलेला आहे. जीएस मध्ये जे काही 4 पेपर आहेत प्राधान्याने राज्यसेवा देणारे मुलं लक्षात घ्या, त्या सिलेबसमध्ये कुठंही चालू घडामोडी असा उल्लेख केलेला नाही. 4 पेपरचे मार्क मिळून 150-150 मार्क 4 पेपरचे मिळून जर ते मार्क काउंट केले करंटचे 70-80 प्रश्न करंटचे जीएस मध्ये विचारले जातात 4 पेपर मिळून. त्या त्या विषयातलं करंट आपल्या या ठिकाणी काय केलं जातं विचारलं जातं. म्हणून या विषयाच्या संदर्भात एक लक्षात घ्या, क्लास 3 पासून क्लास 1 पर्यंत हा विषय विचारला जातो सगळ्या टप्प्यावर. पूर्वला आहे, मुख्यला आहे आणि मुलाखतीला आहे. तुम्ही म्हणता सर मुलाखतीला चालू घडवणे काय विचारतात? एका मुलाला प्रश्न विचारला होता आजच्या पेपरची हेडिंग सांगा, आजच्या पेपरची ब्रेकिंग न्यूज काय सांगा, आज जी तुम्ही ही बातमी वाचून आला त्याच्याबद्दलचं तुमचं मत सांगा. म्हणजे पहिल्या टप्प्यापासून शेवटच्या टप्प्यापर्यंत या विषयाची तुम्हाला निरंतररित्या कंटिन्युअसली तयारी करायची, विषय सोडायचा नाही. फक्त तयारी करत असताना एक लक्षात घ्या, जसं मी मागा म्हणल्याप्रमाणे तुम्हाला संपादकीय पान पण वाचायचं आहे, रविवारच्या पुरवण्या पण वाचायच्या आहेत आणि येणाऱ्या परीक्षेच्या कालखंडातली जी काही रिव्हिजन स्वरूपात पुस्तकं आहेत ते देखील वाचायचे. कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर या विषयाचा आपल्याला फायदा होणारच आहे. केवळ याचाच अभ्यास करून तुम्ही पास होणार असं मी विधान करणार नाही. एमपीएससीत हुशार कोण किंवा हुशार कोणाला म्हणायचं, मी त्याची स्वतः व्याख्या अशी तयार केली, ज्याचं आयोगाच्या अंतिम यादीत नाव येतं तो हुशार. हुशार तर भरपूर आहेत इथं येऊन तयारी करणारे किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असणारे भरपूर हुशार आहेत, पण आयोगाच्या अंतिम यादीत नाव येणं म्हणजे हुशार, ही एमपीएससीतली व्याख्या आहे. आणि आपल्याला ते आयोग कसे प्रश्न विचारते, कोणत्या पद्धतीने विचारते, ही एकदा आयडिया आली तुम्ही कोणत्याही ठिकाणी राहून, मग तुम्ही सर्व्हिसला असो किंवा आणखी कुठल्या तालुक्याच्या ठिकाणी असो किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी असो, कुठेही राहून तुम्ही अभ्यास करू शकता, तुमचा रिझल्ट येऊ शकतो. पुढला प्रश्न घ्या, आयकॅन संस्थेविषयी नोबेल पुरस्कार शाह क्षेत्रासाठी दिले जातात, त्यातले साहित्य आणि शांतता मोस्टली, मी म्हणणार नाही की केवळ या 2 क्षेत्रावरच विचारले जातात, पण साहित्य आणि शांतता या 2 आतापर्यंत आयोगानं प्रश्न विचारायला प्राधान्य दिलेलं आहे. तर जगातील महासंहारक अण्वस्त्र नष्ट व्हावीत म्हणून काम करणारी आयकॅन ही संस्था आहे.
या संस्थेची स्थापना 2006 मध्ये झाली, हे विधान चुकीचं आहे. या संस्थेची स्थापना 2007 मध्ये झाली. या संस्थेचे मुख्यालय जिनिवा येथे आहे, विधान बरोबर आहे. आणि आयक्यांचा लॉंग फॉर्म दिला आहे, ते देखील विधान बरोबर आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर 2 नंबर आहे. स्थापना आयक्यांची 6 जे आहे 7 आहे. त्यानंतर 19 नंबर प्रश्न घ्या. शांततेच्या काळात गाजवलेल्या शौर्यासाठी खालीलपैकी कोणते पुरस्कार दिले जातात? अशोक चक्र, कीर्तीचक्र, शौर्यचक्र. पहिली गोष्ट क्लिअर करा, शांततेच्या काळात हे 3 पुरस्कार अशोक चक्र, कीर्तीचक्र, शौर्यचक्र. वरील सर्व बरोबर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि युद्धाच्या काळात मात्र 3 आहे, परमवीर चक्र, महावीर चक्र आणि वीरचक्र. युद्धाच्या काळातले कोणते 3 पुरस्कार? परमवीर चक्र, महावीर चक्र आणि वीरचक्र. आणि शांततेच्या काळातलं अशोक चक्र, कीर्तीचक्र आणि शौर्यचक्र. गेल्या वर्षीच्या एक्झाम मध्ये बघितलं असेल तर 2017 प्रश्न विचारले होते अशोक चक्राच्या संदर्भातले. आता आपल्याला 18 पाहिजे. 2018 अशोक चक्र हा पुरस्कार हंगपन दादा आसाम रेजिमेंटचे आहेत, मरणोत्तर त्यांना हा पुरस्कार देण्यात आलाय. वाक्य लक्षात ठेवा किंवा व्यक्तीचं नाव लक्षात ठेवा. 2018 अशोक चक्र हंगपन दादा यांना मिळालं. कीर्तीचक्र मेजर रोहितपुरी आणि प्रेम बहादूर यांना मिळालं. कीर्तीचक्र 2018 बघतोय आपण. शौर्यचक्र 2018 10 व्यक्तींना मिळाले. संख्यात्मकरित्या नावं जास्त मिळेल, नावापेक्षा तुम्हाला असं विचारतील की कोणत्या 10 व्यक्तींना मिळेल म्हणण्यापेक्षा व्यक्तीच नाव लक्षात ठेवण्यापेक्षा असं घ्या की सर्जिकल स्ट्राईक मध्ये ज्या 10 जवानांनी शौर्य दाखवलं त्या 10 जवानांना 2018 शौर्यचक्र मिळालंय. हा झाला 29 नंबरचा प्रश्न. पुढला प्रश्न घ्या 30 नंबर. महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीनुसार 2018 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आकडेवारीबाबतची माहितीबद्दल हा प्रश्न आहे. महाराष्ट्रात 28,822 ग्रामपंचायत आहेत, महाराष्ट्रात 124 नगरपंचायती आहेत, महाराष्ट्रात 236 नगरपालिका आहेत, महाराष्ट्रात 351 पंचायत समिती आहेत. ह्यातलं 1 नंबरचं विधान चुकीचं म्हणजे महाराष्ट्रात 28,822 ग्रामपंचायती नाहीत, तर नवीन आर्थिक पाहणीनुसार 27,855 ग्रामपंचायती आहेत. गेल्या 2 दिवसापूर्वी 26 आणि 27 तारखेला आपल्या जे आज प्रस्तावित केलं इंद्रजित यादव सरांनी, त्यांनी बजेटवर लेक्चर घेतले. युनिक अकॅडमीचे जे काही स्टुडंट आहेत त्यांच्याकडे त्यांनी नोट्स पण प्रोव्हाइड केल्यात, किंवा त्यांच्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा त्यांनी बजेटच्या संदर्भातल्या 5-6 पानाच्या नोट्स टाकलेल्या आहेत. ते शक्यतो प्राधान्याने तुम्ही वाचा. जरी राज्यसेवेला समजा आर्थिक पाहणीवर लगेच नाही प्रश्न विचारला, तर कदाचित कंबाईनला प्रश्न विचारला जाऊ शकतो. 1-2 महिने पेपर आधी शेट होत असतो, त्याच्यामुळे यावेळेस जर ना या परीक्षेत जरी आता नाही प्रश्न आला तरी कंबाईनला किंवा गट कच्या परीक्षेला आपला आर्थिक पाहणी किंवा केंद्रीय अर्थसंकल्प प्रश्न विचारला जाणार आहे. त्यामुळे आता जर तुम्ही बघितलं असेल तर काही सेपरेट पुस्तकं आलेली आहेत. अर्थसंकल्पावर सेपरेट पुस्तकं आहेत, आर्थिक पाहणी आणि अर्थसंकल्पाची सेपरेट पुस्तकं आहेत. एखादा दुसरा प्रश्न असतो, जास्त खोलात जाण्याची पण आवश्यकता नाही. सरांनी जे काही इंद्रजित सरांनी नोट्स काढल्यात त्या सुद्धा तुम्ही बघून घ्या, तिथं फायदा होऊ शकतो. मग महाराष्ट्रात ग्रामपंचायती किती? 18 पानुसार 27,855 हा आकडा तुम्ही लक्षात ठेवू शकता. 31 नंबर घ्या. भारताने रोहिंगा मुस्लिमांच्या मानवतेच्या दृष्टिकोनातून मदत करण्यासाठी कोणतं ऑपरेशन राबवले, त्याच्या संदर्भातला तो प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर आहे 4 नंबर, ऑपरेशन इन्सानियत. म्हणून ऑपरेशन इन्सानियत. 32 नंबरचा प्रश्न, प्रादेशिक पुरस्कार एका दुसरा विचारला जातो. 2018 लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार कोणाला मिळाला? तर याचं थोडं किचकट उत्तर, किचकट म्हणण्याच्या मुलांना गोंधळ झाला असेल. पत्रकारिता पुरस्कार आणि लोकमान्य टिळक पुरस्कार. आता इथं आपल्याला पत्रकारिता विचारलाय. बघा, लोकमान्य टिळक पत्रकारिता पुरस्कार केसरी महाटा ट्रस्टतर्फे दिला जातो. वाक्य लक्षात घ्या, केसरी महाटा ट्रस्टतर्फे दिला जातो. केसरीच्या वर्धापन दिनादिवशी दिला जातो, 4 जानेवारी 1881 म्हणजे 4 जानेवारीला दिला जातो. आणि तो जो पुरस्कार मिळतो नवाकाळचे संपादक नीळकंठ खाडीलकर यांना मिळालेला आहे. आणि तुम्ही जो पाठ करता किंवा जो जनरली आपल्याला माहिती असतो, लोकमान्य टिळक पुरस्कार 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिला जातो, तो आचार्य बाळकृष्ण यांना मिळालेला आहे. 33 नंबरचा प्रश्न, नरेंद्र मोदी यांनी एक्झाम वॉरियर्स हे पुस्तक जे लिहिले त्यांच्या संदर्भातला हा प्रश्न आहे. कोणत्या प्रकाशन संस्थेने त्याचं प्रकाशन केलं अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. त्याचं उत्तर आहे पेग्विन रॅन्डम हाऊस. 3 नंबरचा पेग्विन रॅन्डम हाऊस. मग त्यांची, नरेंद्र मोदी यांची इतर काही पुस्तकं आहेत ते देखील पाहणं गरजेचं आपल्याला. काव्यसंग्रह ज्योतिपुंज नावाचं, साक्षीभाव नावाचं एक काव्यसंग्रह, ए जर्नी नावाचं एक काव्यसंग्रह. ए जर्नी आहे, ज्योतिपुंज आहे आणि साक्षीभाव आहे. आणि अलीकडल्या कालांतरानं जर तुम्ही बघितलं तर काही वेगवेगळ्या लेखकाची पुस्तकं पण असतात, जोड्या जुळ्या स्वरूपात विचारतात. ए सेंचुरी इज नॉट इनफ, नुकतंच सौरभ गांगुली यांनी हे पुस्तक लिहिले, ते देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे.
पुस्तकात बघा, आता जुनी पुस्तकं न विचारता या अलीकडल्या कालखंडात जी काही नव्यानं पुस्तकं प्रकाशित झाल्यात त्यांच्याबद्दल आपल्याला प्रश्न विचारले जातात. ते देखील एक पाठांतराचा भाग आहे, तो पाठ करून जायची. दिनविशेष आणि पुस्तक आणि समित्या हा जो काय भाग आहे तो टोटल पाठांतराचा भाग आहे, त्यामुळे तो एक भाग तुम्ही पाठ करून द्यायचा. बघा काय काय सांगितलं, दिनविशेष आहे, समित्या आहेत आणि युद्धाभ्यास. युद्धाभ्यासावर सुद्धा एक दुसरा प्रश्न असतो, तो देखील पाठांतराचा भाग आहे, तो देखील एक तुम्ही पाठ करून जाऊ शकता. त्यानंतरचा पुढला प्रश्न घ्या, 34 नंबर, 2017 मॅन बुकर डेव्हिड ग्रॉसमन या इस्रायली लेखकास प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांना कोणत्या पुस्तकात देण्यात आला? ए हॉर्स वॉल्स इन टू ए बार या पुस्तकासाठी 1 नंबर उत्तर आहे. तत्पूर्वी मॅन बुकर आणि मॅन बुकर इंटरनॅशनल या पुरस्कारामध्ये फरक आहे. मॅन बुकर जो पुरस्कार आहे तो दरवर्षी दिला जातो इंग्रजी लेखकास दिला जातो, आणि मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार जो आहे दर 2 वर्षांनी दिला जातो आणि इंग्रजीतलं भाषांतरित कादंबरी करणाऱ्या व्यक्तीला तो पुरस्कार दिला जातो दर 2 वर्षांनी. आणि तिथं आपल्याला मॅन बुकर विचारला आहे. एकदा PSI च्या पूर्वपरीक्षेमध्ये त्या घटनेवर प्रश्न विचारला होता, तो एक भाग तुम्ही लक्षात होणं गरजेचं आहे. शेवटचा प्रश्न घ्या, 35 नंबरचा, अंडर 19 युवा वर्ल्ड कप भारताने ऑस्ट्रेलिया हरवत 4th जिंकला. सदर युवा वर्ल्ड कप कितव्या क्रमांकाचा होता? तर 12व्या क्रमांकाचा होता. कितव्या क्रमांकाचा? 12व्या. आतापर्यंत भारतानं 4 वेळा युवा वर्ल्ड कप जिंकला. किती वेळा? 4 वेळा युवा वर्ल्ड कप जिंकला. 2000, 2008, 2012, 2018. 2000 युवा वर्ल्ड कप जिंकला मोहम्मद कैफ, त्यावेळेस कर्णधार होता. 2008 जिंकला विराट कोहली, कर्णधार होता. 2012 जिंकला उन्मुख चंद, कर्णधार. 2018 जिंकला त्यावेळेस पृथ्वी शॉ. भारत 2 वेळा उपविजेता आहे अंडर 19 वर्ल्ड कपचा, ते देखील आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. टोटल तुमचे 35 प्रश्न झालेले आहेत. थोड्याफार प्रमाणात तुमचं रिव्हिजन झालं असेल. काही विद्यार्थी सभागृहामध्ये 9:30 दरम्यान येऊन बसले होते, ते प्रश्न सोडत होते. त्यांना एक सूचना आहे माझी, प्रश्न सोडवत असताना कदाचित असं झालं असेल, तुम्ही प्रश्न सोडवत असताना त्यातले निमेज बरोबर आले असतील, त्यांनी जास्त गोंधळ करून घ्यायची गरज नाही की आपला करंटचा अभ्यास कमी, आपल्याला जास्त वाढवावा लागेल वगैरे वगैरे. हा केवळ सरावाचा भाग होता. जास्त जरी पडले असतील तर आनंदित होण्याची गरज नाही, कारण हेच प्रश्न येतील अशातलाही भाग नाही, फक्त आपण सराव म्हणून हे घेतलेलं आहे. तुम्ही सगळे आलात, सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल सगळ्या विद्यार्थ्यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि आजचा चालू घडामोडीचा सेमिनार या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. Don't forget to like, comment and subscribe to our channel. Stay tuned.